नमस्कार मित्रांनो मी निखिल शेरेकर तुमचं स्वागत करतो कॉर्ड्स अकॅडमीच्या एक्सक्लुझिव्ह जिओलॉजी या युट्यूब चॅनलवर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल आणि नवीन असाल तर अगोदर असे जिओलॉजी व्हिडिओ आता मराठीमध्ये बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ गुगल क्लासरूमवर बघत असाल तर व्हिडिओमधल्या कंटेंटची एफ आणि त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची लिंक तिथे दिलेली आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन वाचा चला तर मग स्टार्ट करूया आजच्या एका नवीन टॉपिकसाठी जो काही आहे फक्त थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सेमिस्टर सारखा बनवलेला एरियल फोटोग्राफी त्याचे टाईप्स आणि त्याची जिओमेट्री हे जे की कंटेंट आहे आजच्या याचं बिलकुल हे कम्प्लिटली प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे अक्षय वडतकर हे जे काही एक मेंबर आहेत टीम कॉर्सचे बिलकुल तर त्यांनी पूर्ण काही कंटेंट हे पूर्ण जमा केलं आहे आणि बनवून दिलेलं आहे टोटली सगळं सगळं रिमोट सेन्सिंगचं ठीक आहे चला तर मग बघूया एक एक बिलकुल जे काही आहे रिमोट सेन्सिंग किंवा एरियल फोटोग्राफीच्या रिलेटेड ते पण तत्पूर्वी स्टार्ट करण्यापूर्वी पुन्हा एकदा कारण कन्फ्युजन नाही झाला पाहिजे सगळ्यांचा बिलकुल म्हणून हा जो आहे का हा तुमचा एक सिलेबस आहे स्टार्ट करण्यापूर्वी आपण बघू प्रयत्न करू हा सिलेबस हा जो काय तुमचा सिलेबस आहे याच्यामध्ये तुमचं बघा इथे सिक्स सेम आहे सिक्स सेम याच्यात हायड्रोजिओलॉजी रिमोट सेन्सिंग इंजिनिअरिंग जिओलॉजी आणि जिओलॉजिकल स्किल यातले पहिले दोन जे आहे तुमचे हायड्रोजिओलॉजी आहे नंतरचे जे दोन आहेत हे आहेत तुमचे रिमोट सेन्सिंग आणि हो, एरियल फोटोग्राफीचे रिलेटेड ठीक आहे याच्यापैकी आज जे आपण घेणार आहोत ते आहे तुमचं युनिट थ्री त्याच्यापैकी एरियल फोटोग्राफ त्याचे टाईप्स सॅटेलाईट इमेजनरी मेथड ऑफ स्टडिंग एरियल फोटोग्राफी आणि फॉर्म स्टिरोपेअर आणि मोजेकिंग हे आपण नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ घेऊ आपण त्याच्यात कारण कंटिन्युटी पाहिजे म्हणून जे जे कंटिन्युटीचे कंटेंट आहे आपण तेच त्याच्यामध्ये घेणार आहोत बघणार आहोत ठीक आहे आणि स्टिरिओपेरच्या सोबतच ऑब्व्हिअसली पॉकेट आणि मिरड स्टिरिओस्कोप आपण त्यात बघू ओव्हरलॅप साईड लॅप ड्रिफ्ट क्रॅप जिओलॉजी एलिमेंट ऑफ फोटो रिकग्निशन जसं टोन टेक्चर शेप साईज पॅटर्न वगैरे राहतं बिलकुल याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बिलकुल स्केल ऑफ फोटोग्राफता आहे पण त्याच्या व्यतिरिक्त व्हर्टिकल एक्झॅग्रेशन ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात आपल्या इथे गाईडलाईन्स फॉर लिथोलॉजिकल स्ट्रक्चर्स वगैरे ठीक आहे हा जो काही एक युनिट आहे हा युनिट जरा आज आपण स्टार्ट यातलं जे काही कंटेंट बिलकुल होऊ शकते पॉसिबल ते आज आपण कम्प्लीट कव्हर करण्याचा प्रयत्न करू बिलकुल ठीक आहे जे जे कंटेंट रिलेटेड कमी आहे ते हे वाचून दाखवण्याचं कारण आहे ज्यासाठी कारण बरेच विद्यार्थ्यांना सिलेबस त्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे नसेल बिलकुल तर कमीत कमी काय काही टॉपिक किंवा काही काही वर्ड्स असं काही सिलेबसमध्ये आहे असे क्वेश्चन्स पण आहे हे माहीत फक्त असावं बिलकुल आणि हे तुमच्याच रिलेटेड आहे म्हणून फक्त याचा एक क्विक ओव्हरव्ह्यू आपण घेतलेला आहे ठीक आहे तर लगेच स्टार्ट करूया बिलकुल मग आपल्या प्रेझेंटेशनसाठी ठीक आहे तर, तर, तर एरियल फोटोग्राफी जर म्हटलं तर एरियल फोटोग्राफी नावातच एरियल आहे बरं इथे आपण रिमोट सेन्सिंग जरी तुमच्या टॉपिकचं नाव आहे तरी पण आपण इथे एरियल फोटोग्राफीचं नाव घेतलं आहे बिलकुल ठीक आहे आणि तोच पार्ट कम कम्प्लीट करणार आहे येणाऱ्या नेक्स्ट दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण रिमोट सेन्सिंग कम्प्लीट करू ठीक आहे तर एरियल फोटोग्राफी नावातच एअर आहे बिलकुल साध्या भाषेमध्ये ॲटमॉस्फिअरमधून जे काही तुमचे एअरक्राफ्ट्स एरोप्लेन्स किंवा ड्रोन्स बिलकुल जे काही मूव्ह होतात आणि त्यांच्याद्वारे जे काही खाली लँडमार्कचा किंवा जमिनीचा जो काही फोटो केला जातो आणि त्या फोटोवरून जे काही तुम्ही इमेज uh, uh, जे काही इमेज घेऊन जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचा डाटा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतात साध्या भाषेमध्ये त्याला आपण फोटो जिओलॉजी म्हणतो ठीक आहे किंवा एरियल फोटो बघा फोटोग्राफ टेकन फ्रॉम द एअर आता इथे जे काही इमेज तुम्ही बघू राहिली मे बी तुम्ही इथे ड्रोन बघत आहे त्याचं कारण पण आहे जेवढे की नोट्स ज्या काही बुक्स तुम्ही रेफर केल्या ज्या काही नोट्स तुम्हाला आतापर्यंत मिळाल्या असतील सगळ्या याच्यात एरियल फोटोग्राफीमध्ये एक शब्द फक्त तुम्ही कॉमन ऐकला किंवा एक डायग्राम तुम्ही कॉमन बघितले असेल ती आहे फक्त एरोप्लेनची ठीक आहे कुठल्या तरी साईडने ने जातोय बिलकुल हो पण जर तुम्ही आता रिसेंटली आता जर तुम्ही कुठल्याही रिमोट सेन्सिंगच्या रिलेटेड वेबसाईट्सवर जर व्हिजिट केला किंवा कुठल्याही रिमोट सेन्सच्या रिलेटेड जर डिपार्टमेंटला जर व्हिजिट केलं तर एरोप्लेन्सपेक्षा आता मॅक्झिमम जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत हे सध्या कम्प्लिटली ड्रोन्सवर काम करत आहे रिझन एकच आहे बिलकुल कॉस्ट कटिंग खूप इझी आहे मॅन पॉवर कमी लागते विदाउट पॉवर पण कधी कधी होऊ शकते रिमोटली तुम्ही फक्त जमिनीवरून बिलकुल याला ॲक्सेस करा आणि तुम्ही सगळे की फोटोग्राफी करा बिलकुल तुमचं फ्युल पण प्रत्येक गोष्ट तुमची बिलकुल डिक्रीज झालेली आहे है। ठीक आहे हेच रिझन आहे की जेणेकरून आता मॅक्झिमम जर तुम्हाला माहित नसेल तर असं नाही की फक्त ओल्ड लिटरेचर किंवा तुमच्या नोट्समध्ये फक्त एरोप्लेन दाखवला आहे म्हणून फक्त एरोप्लेनच प्रत्येक कन्सिडर केला पाहिजे नाही फक्त एक्झाम पुरती लिहा पण आज प्रेझेंट डे जर समजा तुम्हाला रिमोट सेन्सिंगच्या बेसवर जर एखादा कुठला जॉब जर घेतला आहे जो कॉर्ड्स अकॅडमी कुठला च प्रकारे रिकमेंड करत नाही ठीक आहे रिमोट सेन्सिंगच्या रिलेटेड कुठलाही जॉब आम्ही रेकमेंड करत नाही कारण याच्यामध्ये फ्युचर कुठल्याच प्रकारचं नाही आहे बिलकुल ठीक आहे तो कुठलेही स्टुडंट जे आता हे ऑनलाईन बघत आहात बिलकुल त्यांना आम्ही आम्ही तरी आमच्याकडून तरी असं कुठल्याही प्रकारचं म्हणजे जे काही जॉब्स तुम्हाला येत असतील किंवा तुम्हाला कोणाला जर याच्यात क्वेश्चन्स असेल की याच्यात करिअर केलं तर कसं राहील तर बिलकुल चुकून हे करू नका याच्यामध्ये लाईफ आणि याच्या करिअर्सला बिलकुल कुठल्याही प्रकार आहे नाही जर कोणाला कन्फ्युजन असेल का कसं बिलकुल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा नंतर तू कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे दिलेला तुम्ही विचारू शकता ठीक आहे आता सुद्धा फोकस करू तो आहे तुमच्या फक्त सेमिस्टर से बेस जे काही आहे या सेमिस्टर बेस कंटेंट वर फक्त फोकस करू जेणेकरून घरी बसल्या बसल्या तुमचं थोडस रिव्हिजन तरी होऊन जाईल ठीक आहे काय मग अ फोटोग्राफ टेकन फ्रॉम द एअर विथ द कॅमेरा ऍक्सिस पॉईंट डाउनवर्ड अॅट द सेम टाइम ऑफ एक्सपोजर आता ज्यांना कॅमेराच्या रिलेटेड बऱ्याचशा टर्म्स माहित आहेत त्यांच्यासाठी हे एक्सपोजर ऍक्सिस ह्या टर्म नवीन नाही आहेत ज्यांच्यासाठी हे पूर्णपणे नवीन आहे त्यांच्यासाठी एक दोन ऑप्शन आहे एक दरवर्षीप्रमाणे भूकंपट्टी करून एक ते शे तर ते एक्झाममध्ये जसे असे शब्द लिहितील नाहीतर दुसरा एक तर ज्यांना कळत आहे त्यांना कमीत कमी, कमी त्यांच्याकडून समजून शिका तरी बिलकुल जसं जर तसं जर तर फक्त यावर्षी फक्त तुम्हाला फक्त मार्क मिळेल पण समोर जाऊन काहीच जर हे जर कंटेंट कुठे जर एंट्रन्स एक्झाममध्ये जर विचारलंच बिलकुल तर तेव्हा खूप जास्त कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे ठीक आहे कारण ऍक्सिस रिलेशन जर घेतलं तर ऍक्सिस फक्त आता इथे फक्त डाऊनवर्ड लिहिला फक्त पण डाउनवर्ड कसं एकदम एक्झॅक्ट व्हर्टिकल डाऊनवर्ड ऑर टिल्टेड डाउनवर्ड कुठे काही असे वर्ड वगैरे वापरले नाही आहे डेफिनेशनमध्ये तर डेफिनेशनमध्ये फक्त एवढंच म्हटलेलं आहे की हवेमधून कुठलाही समजा एखादा एअरक्राफ्ट एरोप्लेन ड्रोन जर मूव्ह होत असेल आणि त्याच्या थ्रू जर खाली बघून कॅमेऱ्याने जर एखादा कॅमेऱ्याच्या ॲक्सिसने जर एखादा फोटो काढला बिलकुल पण फोटो काढताना एक्सपोजर एक्सपोजर मीन्स आता ज्यांना माहिती नाही आहे ठीक आहे तर ज्यांना माहिती नाही जर तुम्हाला एक्सपोजर्स कॅमेरा कॅमेरा टिल्ट बिलकुल त्याच्याबद्दल तुम्ही नेटवर्क पण जाऊन क्रॉस चेक केलं पाहिजे ठीक आहे आणि बघून पण घ्या आणि क्रॉस चेक केलं पण पाहिजे तुम्ही या शब्दांबद्दल हा एक्सपोजर मीन्स साध्या भाषेमध्ये जर म्हटलं तर तुमचा फोटो किंवा तुमचा कॅमेरा किंवा तुमचा मोबाईल ज्या वेळेस फोटो काढतो हो, तर त्याचा लेन्स जेव्हा क्लिक होतो ठीक आहे तर अशा वेळेस किंवा शटर जेव्हा स्टार्ट आणि बंद होतो ओपन किंवा क्लोज होतो त्याला साध्या भाषेमध्ये तुम्ही एक्सपोजर म्हणता हा जो एक्सपोजर हा सेम टाईमला जर होत असेल तर ठीक नाही तर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर रिजनचा बिलकुल स्टडी करायचा आहे आणि तुम्ही त्याचा एक्सपोजर जो सेट केलेला आहे तो तुमचा एरोप्लेन निघून गेल्याच्या नंतर क्लिक करतोय तर अशा वेळेस जो काही तुमचं टोटली तो बिलकुल जो स्टडी आहे तो ऍक्च्युअली मिनिंगलेस राहून आहे बिलकुल ठीक आहे मग साध्या भाषेमध्ये एरियल फोटोग्राफी कधी म्हणायचं एरियल फोटोग्राफी आपण तेव्हा म्हणून जेव्हा फोटोग्राफ हा अप्पर ॲटमॉस्फरिक एरियामधून घेतला जाईल पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीद्वारे मीन्स कुठल्या ना कुठले रेफरन्सेस आहेत आता कॅमेरा वगैरे किंवा कॅमेराच्या ॲक्सेसने घेतला जाईल तर कॅमेराच्या ॲक्सेससाठी पण तुमच्याकडे बिलकुल काही ना काही प्लॅटफॉर्म्स आहेत एक प्लॅटफॉर्म इथे तुम्हाला व्यवस्थित दिसतोय जो डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जो आहे तुमच्याकडे ड्रोन आहे अगोदर ड्रोन्स नव्हते किंवा जेव्हा तुम्ही रिमोट सेन्सिंगमध्ये जाल तर रिमोट सेन्सिंग जे एटीन सेंच्युरीमध्ये ऍक्च्युअली स्टार्ट झालं होतं ठीक आहे तर या सेंचुरीपासून स्टार्टिंगमध्ये काही ड्रोन्स वगैरे नव्हते इव्हन तेव्हा तर एरोप्लेन्स वगैरे पण नव्हते तेव्हा त्या काळात जे काही स्टार्ट झालेलं आहे बिलकुल हे सगळे रिमोट सेन्सिंग हे बेसिक ज्यासाठी कारण जेव्हा तुम्ही आता थेरी लिहिणार आहात ना तर थेरीमध्ये तुम्हाला कंटेंट पाहिजे आणि जेव्हा एखादा प्रश्न येते आणि जो प्रश्न असतो बारा मार्क आणि तुम्ही म्हणता की आम्ही चार मार्काचाही लिहू लिहून शकत किंवा चार मार्काचंही कंटेंट नाही आहे तर हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहे तुमचे जे कोणी टीचर्स किंवा कन्सर्न फॅकल्टीज हे भरपूर नोट्स तुम्हाला नेहमी प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला चांगलं नेहमीच गाईड करतात कोणीच वाईट गाईड नाही करत बिलकुल सगळे बिलकुल तुम्हाला मटेरियल हे पूर्णपणे देतात पण तरीही मॅग्झिनचं ना ॲक्च्युली कमेंट्स करून आम्हाला विचारतात किंवा कंटेंट नाही आम्ही तेवढं लिहू शकत नाही अशा खोट्या गोष्टी आहेत कंटेंट भरपूर आहेत इव्हन तुमचे जे कन्सर्न फॅकल्टी हे तुम्हाला भरपूर प्रमाणात मटेरियल्स प्रोव्हाइड नेहमीच करतात बिलकुल आताही करतात अगोदरपासून पण करत आलेले आहेत ठीक आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टी बिलकुल समजून घ्या जेणेकरून कंटेंट हे तुम्ही जेव्हा टॉपिकच्या रिलेटेड तुम्ही लिहू शकले पाहिजे ना की ते फेकायचं आहे तुम्हाला ठीक आहे एक्झाम्समध्ये सुकनी ते फेकॉलॉजी जरा कमी करा स्पेशली आपल्या जे संत गाडगे गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे इथे जे काही स्टुडंट आहे जे दरवर्षीपासून आपला जो काही एक ट्रेंड चालतो आहे आणि जिओलॉजीबद्दल कारण बघा जिओलॉजी एक फील्ड ओरिएंटेड कोर्स आहे ना की एक थेरी ओरिएंटेड कोर्स आहे आपला ठीक आहे मग त्याला फील्ड ओरिएंटेड आहे तर बिलकुल थोडसं टेक्निकली फील्डच्या रिलेटेड किंवा जे काही तुमचे वर्ड्स आहे त्याच्या रिलेटेडच लिहा त्याच्यापासून दूर लिहू नका म्हणून नंतरच तुम्हाला मार्क शकते, ना भेटू शकते नाहीतर मार्क भेटू नाही शकत बिलकुल ठीक आहे आणि याला साध्या भाषेमध्ये म्हटलं आपण बिलकुल एरियल फोटोग्राफी मग आता बघूया मग आता हे एरियल फोटोग्राफी त्याचे टाईप्स जे काही कंटेंट्स वगैरे वन बाय वन सगळं कवर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही तिथे विचारू शकता आता जर एरियल फोटोग्राफी आणि थोड्याच वेळापूर्वी जे बघितलं ते होतं आपलं रिमोट सेन्सिंग किंवा साध्या भाषेमध्ये जर म्हटलं तर रिमोट सेन्सिंगपेक्षा आपण जे आता स्टार्ट केलं होतं तुमचा सिलेबस या सिलॅबसमध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली असेल युनिट थ्री आणि युनिट फोर युनिट थ्रीमध्ये पूर्ण जो आहे बिलकुल कम्प्लीट बिलकुल तो होता तुमच्या एरियल फोटोग्राफीवर आणि रिमोट सेन्सिंगवर जे काही होतं ते होतं कम्प्लीट बिलकुल तुमचा युनिट फोर ठीक आहे असे युनिट थ्री युनिट फोर होतं आता बरेच जणांचं अभ्यास केल्याच्यानंतरही एक एक महिना वाचल्याच्यानंतरही एक्झाम झाल्याच्यानंतरही एक कन्फ्युजन राहते हे जे दोन शब्द आहे ठीक आहे आणि मे बी असं टेन पर्सेंट विद्यार्थी बिलकुल राहणार की पूर्ण वाचल्याच्या नंतरही एकच कन्फ्युजन शेवटपर्यंत राहील बिलकुल की रिमोट सेन्सिंग आणि एरियर फोटोग्राफी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे की दोन्ही एकच गोष्टी आहे ठीक आहे दोन्ही आता वेगळं आहे तर वेगळं कसं आहे आणि एक असेल तर दोन्ही बिलकुल एक कसं आहे बिलकुल तर साधी गोष्ट आहे दोन्ही टर्म वेगळ्या वेगळ्या आहेत बिलकुल पण जर इनिशियल टर्म जर विचारली तर ऑब्व्हियसली सगळ्यात स्टार्टिंग जे इनिशियल टर्म आहे ते आहे रिमोट सेन्सिंग बिलकुल आणि रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे एरियल फोटोग्राफी आणि जर तुम्ही मध्ये व्यवस्थित बघितलं असेल तर तो आहे सॅटेलाईट इमॅजिनरी तर एरियल फोटोग्राफी आणि सॅटेलाईट इमॅजिनरी ह्या दोन्ही गोष्टी ॲक्च्युली रिमोट सेन्सिंगच्या अंडर येतात पण जर गोष्ट केली तर दोन्ही वेगवेगळ्या वे आहेत बिलकुल ठीक आहे रिमोट सेन्सिंग खूप वास्ट डाटा ॲनालिसिस करतो तेच जर गोष्ट केली एरियल फोटोग्राफी तर हा लेस डाटा अनालाइस करतो किंवा पॅसिव डाटा अनालाइस करतो सध्या भाषेमध्ये एकदा फोटोग्राफ करून घेतल्यानंतर ठीक आहे डिजिटायझेशन याच्यामध्ये एरियल फोटोग्राफीमध्ये खूप कमी प्रमाणात असते रिमोट सेन्सिंगमध्ये डिजिटायझेशनचं प्रमाण जास्त असते इथे जेव्हा तुम्ही सॅटेलाईट शब्द ऐकता तर रिमोट आता रिमोट शब्दाचं मिनिंगच आहे रिमोट मीन्स फार अवे खूप दुरून घेण्यात आलेली एखादी गोष्ट बिलकुल आता हवेतून जर एखादा फोटो घेता तर त्याला पण रिमोटच म्हणता येईल वर्ड बिलकुल आणि सॅटेलाईटवरून घेता तरी पण तुम्ही त्याला रिमोटच वर्ड घेतायत आता दोघांमध्ये मग मेन डिफरन्स काय बिलकुल तर साध्या भाषेमध्ये इथे तुम्ही सेन्सर्स यूज करता डिफरंट डिफरंट आणि इकडे तुम्ही लेन्सेस यूज करता डिफरंट डिफरंट फॉर एक्झाम्पल सिंगल लेन्स कॅमेरा मल्टी लेन्स कॅमेरा बिलकुल हे जे काय आपण यूज करतो प्लस आता कॅमेरामध्ये ऑबियसली सेन्सर्स राहणारच आहे पण बरेच वेळा कॅमेराज लाईक सी सीसीडी सी मीन्स चार्ज कपल्ड डिवाईस लाईक कॅमेराज जे असतात बिलकुल ठीक आहे हे जेवढे काही आहेत हे आपण रिमोट सेन्सिंगच्या याच्यात आपण यूज करतो दोनी दोनी दोन वेड़ा वेड़ा तर दोन्ही गोष्टीमध्ये डिफरन्स आहे दोन्ही गोष्टी सेम नाही आहे पहिली गोष्ट एरियल फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंग ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जर गोष्टी केल्या वेगळ्या तर नेमकं कोण कोण आहेत तर लक्षात ठेवायचं की एरियल फोटोग्राफी आणि सॅटेलाईट इमॅजिनरी दोन्ही भाग आहेत रिमोट सेन्सिंगचे दोन्ही हे आणि जर गोष्ट केली पूर्ण आता एरियल फोटोग्राफीचं तर एरियफल फोटोग्राफी हा रिमोट सेन्सिंगचा सगळ्यात पहिला फॉर्म आहे असं समजा की जेव्हा रिमोट सेन्सिंगचा स्टडी स्टार्ट झाला तर तेव्हा डायरेक्ट रिमोट सेन्सिंगचं से जे काही तुम्ही आता मटेरियल वाचत असाल बिलकुल ठीक आहे सॅटेलाईट इमेजनरचे टाइप्स वगैरे ॲक्टिव्ह पॅसिव्हि सेन्सर्स वगैरे तेव्हा हे नव्हतं एटीन सेंच्युरीमध्ये तर एटीन सेंच्युरीमध्ये जे काही रिमोट सेन्सिंगचं से मटेरियल जे स्टार्ट झालं बिलकुल ते झालं होतं स्टार्टिंगमध्ये रिमोट सेन्सिंगचं से, ते होतं एरियल फोटोग्राफीच्या रिलेटेड म्हणूनच एरियल फोटोग्राफीला फर्स्ट फॉर्म ऑफ रिमोट सेन्सिंग असं पण बरेच वेळा म्हटलं आलेलं आहे ठीक आहे काय म्हटलं आहे फर्स्ट फॉर्म ऑफ रिमोट सेन्सिंग सगळ्यात पहिली जी स्टडी करण्यात आली होती ही आणि स्टार्टिंग झाली होती एटीन सेंचुरी पासून कशाची एरियल फोटोग्राफीची आता हा थोडं तर क्लिअर झालं की हो बरेचसे असे पॅरामीटर्स आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरून तुम्ही एरियल फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंग दोन वेगळ्या गोष्टी डिफरन्शिएट करू शकता दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्या बिलकुल ह्या दोन्ही एक सेम नाही आहेत हां फक्त ह्या रिलेटेड आणि को रिलेटेड आहे ज्याच्यामध्ये एरियल फोटोग्राफी आणि सॅटेलाइट इमेजनरी ह्या दोन्ही गोष्टी रिमोट सेन्सिंगच्या अंडर येतात फक्त ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आता जर जोड म्हटल्यानंतर पण जर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल तर एकच गोष्ट आहे बिलकुल की तुम्हाला स्वतःला त्याला एखाद्या बुक्समधून वाचून ट्राय करावं लागेल जर तुम्ही स्वतः एखादी गोष्ट टेस्टच नाही करणार तर तुम्हाला कसं कळेल बिलकुल की बाबा रिमोट सेन्सिंग कशाला म्हणायचं आणि आता एरियल फोटोग्राफ कशाला म्हणायचं याच्यासाठी फक्त एकच गोष्ट असते ती असते ट्रायल अँड एरर मेथड स्वतः वाचा स्वतः बुक्स कलेक्ट करा स्वतः नोट्स कलेक्ट करा टीचर्स तुमचे कन्सर्न फॅकल्टीजना बिलकुल विचारा ते नक्की तुम्हाला मदत करते बिलकुल नेहमीच करता आलेत तुम्हाला सगळेजण मदत बिलकुल जर परंतु तुम्ही स्वतःहून ओन ट्रायल अँड एरर मेथड अडॅप्ट नाही करणार बिलकुल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची गोष्ट कळणार नाही कितीही व्हिडिओ बघितले कितीही कंटेंट्स बघितले कितीही कंटेंट दुसऱ्याने सांगितलेले तुम्ही ऐकले तरी फायदा नाही म्हणून जरीही व्हिडिओ फक्त एकाचा फक्त समजण्यासाठी असतो तरी पण मल्टिपल रेफरन्स बुक हे तुम्ही स्वतःसाठी बिलकुल रेफर करा स्वतः जर कुठली गोष्ट करणार नाही तर मग तुम्हाला कुठले प्रकारे बिलकुल अजूनही सांगतो क्लिअर होणार नाही डिफरन्स दोन्ही गोष्टीमधला एरियल फोटोग्राफी काय आणि रिमोट सेन्सिंग काय आहे तर मग सुरू करूया आता हे जेव्हा सुरू करायचं असले तर तेव्हा अजून दोन गोष्टी अगोदर थोडं मधात येते आताच थोड्या वेळापूर्वी एक शब्द आला होता तो होता एरियल फोटोग्राफ आता बऱ्याच जणांचं एक कन्फ्युजन आता तर सांगितलं किंवा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कुठल्या एरियल फोटोग्राफी हा एक कन्सेप्ट वेगळा राहील पूर्णपणे रिमोट सेन्सिंग हे पूर्णपणे वेगळा राहील बिलकुल अगोदर ते थोडंसं कर करस्पॉन्ड बिलकुल थोडं सेम आहे पण थोडं रिलेशनमध्ये डिफरंट डिफरंट बरेचसे पॅरामीटर्स आहे जे या दोन गोष्टींना वेगळं बिलकुल किंवा डिफरन्शिएट करू शकते मग एरियल फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफ असा शब्द येतो आणि इमेज आजकाल हा शब्द जरा जास्त लक्षात येतो मग फोटोग्राफ आणि इमेज दोन्ही शब्द एक आहे का एकत्र लिहिता येतात का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बिलकुल नाही तर मध्ये काही पण वाचायचं आणि कुठलाही शब्द लिहिला तर चालते का मार्क द्यायचेच का बिलकुल आता हे आहे तुमचे प्रश्न बिलकुल मग रिचेकिंगला पेपर टाकायचा का इथून होते सगळ्याच विद्यार्थ्यांची बिलकुल स्टार्टिंग ठीक आहे मग एवढं सगळं न करता थोडंसं कन्फ्युजन दूर करून टाकू फोटोग्राफ आणि इमेज दोन्ही शब्दामध्ये भरपूर डिफरन्स आहे जर तुमच्यापैकी कोणी जर समजा फोटोग्राफीच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारे काम करत असेल किंवा फोटोग्राफीच्या रिलेटेड कुठलंही जर नॉलेज असेल तर त्यांच्याकडून थोडंसं एक नॉलेज किंवा त्यांच्याकडून एक ॲज अ क्वेरी म्हणून विचारून घ्या की बाबा काय डिफरन्स असते जर ते तुम्हाला सक्षम नसाल बिलकुल सांगण्यात तर कमीत कमी इंटरनेटवर जाऊन स्वतःहून चेक करा स्वतः जर क्रॉस चेक करणार नाही बिलकुल तर तुम्हाला कधीच कळणार नाही की दोन्ही शब्दामध्ये फरक आहे फक्त आठवलं हो नाही म्हणून एखाद्या ठिकाणी फोटोग्राफच्या ठिकाणी इमेज लिहिलं इमेजच्या ठिकाणी फोटोग्राफ लिहिलं आणि जर समजा व्हॅल्यूवर जर तुमचे मार्क कापले तर मग पुन्हा रिचेकिंगला टाकून काही फायदा नाही कारण चुकी ही आपलीच राहणार आहे बिलकुल ठीक आहे पुन्हा सांगतो दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे दोन्ही एकच गोष्ट नाही आहे मग आता नेमकं फरक काय जरा बघून घेऊया ठीक आहे ओके तर इथे थोडंसं मध्ये आशिष पात्रा म्हणताय हिंदी बोले आशिष ये व्हिडिओ कंप्लिटली डिस्क्रिप्शन पडली जे कम्प्लिटली सिर्फ मराठी मी रेगा और ये इसकी सीरीज भी आगे जो आने वाले लिए है वो भी कंप्लीटली मराठी में ही रहेंगे इसका हिंदी वर्जन नहीं अगर आपको हिंदी वर्जन चाहिए तो कमेंट में बता दीजिए इसका अलग से हिंदी वर्जन भी निकाल देंगे ठीक है लेकिन अभी जो कंटिन्यूटी वीडियो रहेगा वो कंप्लीटली मराठी में ही रहेगा वो हिंदी में नहीं रहेगा ओके वापस यून जो फोटोग्राफ आणि इमेज मध्ये जरा डिफरेंस चेक घेऊ काय काय आहे फोटोग्राफ कधी म्हणायचा शब्द बरेच वेळा तुम्ही जुने तुमचे फोटोग्राफ्स काढून बघितले असेल पण आजकाल मोबाईलवर तुम्ही काय बघता गॅलरीमध्ये तुमच्या इमेजेस गॅलरीमध्ये फोटोग्राफ नाही तर गॅलरीमध्ये आपण इमेजेस बघतो मग या दोन शब्दांमध्ये नेमकं स्टार्टिंग कुठे होते जेव्हा स्टार्टिंग होते रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी अशा बिलकुल सब्जेक्ट्सची तेव्हा बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ह्या गोष्टी वाचाव्या नाही लागतात आणि जर वाचायची गरज पण नाही समजा बिलकुल पडली तर मग तुम्हाला मग लिहिण्यात बिलकुल त्रास होत नाही मग समजून घ्या फोटोग्राफ शब्द कधी म्हणायचा असिन विच वॉज डिटेक्टेड ॲज वेल ॲज रेकॉर्डेड ऑन फिल्म इथे शब्द आहे फिल्म आता फिल्म जर बघितलं तर आपण जुन्या काळी जे कोड्याचे कॅमेरे वगैरे यायचं बिलकुल आपण त्या टाईममध्ये ॲक्च्युली फिल्म्स वगैरे वापरत होतो आता आपण फिल्म्स वगैरे वापरत नाही कोणीच बिलकुल का कारण स्टोरेज मीडिया जो आहे बिलकुल त्या काळामध्ये बिलकुल अगोदर नियर अबाउट टेन इयर अगोदर किंवा एक एट इयर्स अगोदर फिल्म्स यूज करत होतो स्टोरेजसाठी आता इलेक्ट्रॉनिकली स्टोरेज अवेलेबल आहे मग इमेज कधी म्हणायचं सीन विच वॉज डिटेक्टेड इलेक्ट्रॉनिकली तर हो आता एक गोष्ट क्लिअर झाली असेल तर जुन्या कार्डचे फोटोग्राफ कधी म्हणायचं जेव्हा तुम्ही तो जो डाटा आहे तो जर तुम्ही फिल्मवर स्टोर्ड केलेला असेल म्हणजे जुन्या कार्डचे जे फिल्म याची छोटीशी ज्याला आपण रोल वगैरे म्हणत होतो बिलकुल तो या रोल मध्ये आपण जो डाटा सेव्ह करत होतो त्याला आपण नाव दिलेलं आहे टोटली फोटोग्राफ पण आजकाल तुमच्या मेमरी कार्डवर एस एस डीवर बिलकुल किंवा एस एम डी जे ऑन बोर्ड असते बिलकुल तुमची मेमरी म्हणजे मदरबोर्डवरच मोबाईलच्या जी काही मेमरी असते या कम्प्लीट या मेमरीला बिलकुल आपण नाव दिलेलं आहे मग अशा ठिकाणी जर समजा इलेक्ट्रॉनिकली एखादी इमेज तुमच्या मोबाईलनी फोटो काढून जर स्टोअर केली असेल त्याला तुम्ही इमेज म्हणतात दोन्ही शब्दामध्ये बराच फरक आहे बरं एवढाच फरक आहे का की फक्त त्याला फिल्म आणि इलेक्ट्रॉनिकली फक्त तुमचा डाटा स्टोअर करणे म्हणूनच त्याला फोटोग्राफ आणि इमेज म्हटलं आहे का फक्त नाही ठीक आहे इथे लाईव्ह चॅटमध्ये तारीख मोहम्मद बनता है इंग्लिश और हिंदी तारीख मोहम्मद ये जो सीरीज है कृपया थोड़ा सा डिस्क्रिप्शन पढ़ लीजिए और टाइटल भी पढ़ लीजिए टाइटल में पहले ही लिख दिया है कि ये मराठी में है तो ये सिर्फ मराठी में रहेगी आपको इसी अगर पीपीटी का अगर या इस वीडियो का आपको हिंदी में अगर वर्जन चाहिए तो बता दीजिए इसका हिंदी में थोड़ा सा अलग से बना देंगे ठीक है सिंपल ठीक है मग आता फोटोग्राफमध्ये एवढी ती गोष्ट कळली की बाबा रेकॉर्डेड जर फिल्मवर एखादा जर डाटा डिटेक्ट होऊन तुम्ही रेकॉर्ड केला के त्याला फोटोग्राफ म्हणायचा आणि मोबाईलच्या इलेक्ट्रॉनिकली जर समजा तो जर डाटा जर सेव्हड असला बिलकुल तर त्याला तुम्ही इमेज म्हणता आता तुम्हाला याचं बेनिफिट सगळं काही आता कळत आहे दुसरी गोष्ट फक्त एवढाच डिफरन्स नाही आहे मग दुसरं काय केमिकल रिॲक्शन ऑन अ लाईट सेन्सिटिव्ह फिल्म डिटेक्ट द इंटेन्सिटी ऑफ द इन्कमिंग एनर्जी पण आजकाल जी इंटेन्सिटी ऑफ इन्कमिंग एनर्जी आहे ना है ते जे सगळे आहे बिलकुल ते आजकाल मोबाईल किंवा कॅमेरामधले सेन्सर्स से जे आहेत हे ॲक्च्युली सेन्स करतात म्हणजेच जनरेट अँड इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोपोर्शनल टू द इनकमिंग एनर्जी तर फॉर एक्झाम्पल साध्या भाषेमध्ये जर बोलतो तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये बरेच वेळा व्हाईट बॅलन्स तुम्ही सेट करता नाईट एक्सपोजर्स तुम्ही किंवा नाईट फोटोग्राफी करतात या कंडिशनमध्ये लेन्समध्ये किती बिलकुल लाईट येतोय किती, किती, किती नाही येत आहे म्हणजे साध्या भाषेमध्ये त्या लेन्सला इलेक्ट्रिकल किती सिग्नल इनकमिंग एनर्जीमध्ये मिळत आहेत किती नाही मिळत आहेत याला तुम्ही इमेजमध्ये म्हटलं आहे पण जर फोटोग्राफमध्ये जी जर गोष्ट केली तर फोटोग्राफीमध्ये हीच गोष्ट केमिकल रिॲक्शनला थोडीशी सेन्सिटिव्ह असते आता केमिकल रिॲक्शनला सेन्सिटिव्ह म्हणजे जर तुम्हाला जुन्या काळचे फोटोग्राफ कसं कर डेव्हलप करतो हे जर माहिती आहे तर ऑब्विस्ली केमिकल रिॲक्शन या शब्दामध्ये तुम्हाला ॲक्च्युली कळलं असेल जिथे डेव्हलपमेंटच्या वेळेस केमिकल रिॲक्शनमध्ये बरेचसे फोटो ज्या इनिशियली अगोदर निगेटिव्ह म्हणजे फिल्म ज्याला आपण म्हणतो तो याच्यावर जर व्यवस्थित केमिकल रिॲक्शन झाली नाही तर हे चुकीचे पण प्रिंट होत होते जगातले सगळेच फोटो चांगले किंवा हंड्रेड पर्सेंट चांगले प्रिंट झाले नाही कुठल्याही फोटोग्राफरला विचारून घ्या ठीक आहे आणि कोणी हो म्हणत असेल तर ते फेक गोष्टी आहेत तिसरी गोष्ट सिंपल चीप अँड वेल नोन हो तुमच्यापैकी हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनाच बिलकुल माहीत आहे की बाबा फिल्म फोटोग्राफी काय होती किती रुपयाला मिळायची आणि एकदम साधक मेकॅनिझम होतं जस्ट फक्त फिल्म घ्या तुमचं कॅमेऱ्यामध्ये फक्त अपलोड करा आणि जस्ट क्लिक स्टार्ट करा पण आजकाल ती जर गोष्ट केली तर तुम्हाला जर म्हटलं की बाबा एखादी इलेक्ट्रिकल मेमरी म्हणजे ज्याला तुम्ही एस एम डी म्हणता म्हणजे ऑन बोर्ड मेमरी ज्याला आपण म्हणतो तर एखादी एस एम डी तुमच्या मोबाईलमध्ये अजून ॲड करा रोल संपल्यानंतर ऑब्व्हियसली इलेक्ट्रिकचं सगळं प्रत्येकाला जमणार नाही या कंडिशनमध्ये दिस इमेज इज नॉट सिम्पल कॅन सेन्स इन मेनी वेवलेन डाटा अँड कॅन बी इझिली कन्वर्टेड डिजिटल फॉर्म ऑफ द ऑटोमेटेड प्रोसेस प्रोसेसिंग ही गोष्ट सिंपल नाही आहे ही कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला तुमच्यापैकी प्रत्येकालाच काही एस एम डी तयार करता येत नाही ना बरेचसा यांना एखादा कोड लिहून ना एखादा प्रोसेसर किंवा आय सीमध्ये कन्वर्ट करता येत बिलकुल ठीक आहे स्वस्त नाही आहेत आजकाल तुमच्या मेमरीचे व्हर्जन्स आलेले आहेत बिलकुल खूप महाग महाग आहे आणि सेन्सर सगळ्यात जास्त युज होत आहे आणि सेन्सर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतात आणि जर डस्ट लागलं ला तर ऑब्व्हियसली तुम्हाला सेन्सर चेंज करण्याची पण गरज पडू शकते आता होऊ शकते की जेवढं सांगतो आहे या सगळ्यांचं रिलेशन किंवा याच्याबद्दल कुठलीही गोष्ट कॉलेजमध्ये झालेली नसल पुन्हा सांगतो पण हे सगळं त्याच्यासाठी सांगायला लागते कारण कॉलेजमध्ये न झाल्यामुळे बिलकुल म्हणून आम्ही ऑनलाइन याच्यावर तुम्हाला तुमच्यासाठी हे घेतोय जेव्हा स्टुडंट तोंडातून बोलत नाही की बाबा हा ठीक आहे फोटोग्राफ इमेज नाही कळलं हा काहीतरी एकच असते दोन पैकी काही लिहिलं तर चालते कोणता फरक अल्टरनेट अल्टरनेटचं वर्ड आहे सेम वर्ड आहे काय चालते मार्क तर मिळणारच आहे पण मग जेव्हा मार्क मिळतच नाही शब्दाचं मिनिंगच माहीत नाहीत बिलकुल ठीक आहे हे काही असं झालं जसं ऑलिव्हिन असतो आणि एक अस्बेस्टॉस असतो जर ऑलिव्हिन म्हटलं तर क्रायसो लाईट आणि अस्बेस्टॉस म्हटलं तर क्रायसो टाईल आम्हाला काय करायचं स्पेलिंग काय लिहो आयटी टी लिहो की लाईट एल आय टी ई लिहो मार्क तर मिळणारच आहे अरे बाबा पण दोन्ही गोष्टीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बिलकुल ठीक आहे दोन्ही गोष्टी एकसारख्या नाही आहेत ओनली सेन्स इन द वेव्ह लेंथ ऑफ झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट नाईन मायक्रोमीटर आता गोष्ट जर थोडीशी याच्या जर समोर जर केली तर झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट सेव्हन मायक्रोमीटर पर्यंतची जी रेंज आहे ती ॲक्च्युली व्हिजिबल लाईटची रेंज असते ज्याच्यामध्ये ऍक्च्युली आपण ह्युमन आयनी बघू शकतो मग हा जो आहे हा झाला मेन डिफरन्स तुमचा फोटोग्राफ आणि इमेजमधला मग आता समोर बघूया जेव्हा स्टार्टिंग झाली होती एरियल फोटोग्राफीची जो एक पार्ट आहे तुमच्या रिमोट सेन्सिंगचा सगळ्यात स्टार्टिंगमध्ये तर तुमच्याकडं काही ना काही आपल्यावर बरेचसे प्लॅटफॉर्म्स होते हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत हे वे वेगवेगळे फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिला जो फोटो काढण्यात आला होता सगळ्यात पहिला जरी इथे बलून लिहिलाय तरी तो बलून नाही तो जमिनीवरून काढण्यात आला होता आता बरेच ठिकाणी बरेचशा मध्ये बऱ्याचशा टीचरच्या नोट्समध्ये जर तुम्हाला पहिला वाला जर वर्ड विचारला किंवा एंट्रन्सेसमध्ये जर विचारला फर्स्ट फोटोग्राफ तर पुन्हा सांगतो इनिशियली स्टार्टिंग जेव्हा फोटोग्राफी झाली होती एरोप्लेन्स नव्हते तर एरोप्लेनच्या अगोदर ही गोष्ट खरी आहे की मधून एरो फोटोग्राफी करण्यात आली होती ठीक आहे पण जो तुम्ही जर म्हणसान की त्याच्या अगोदर एक दिवसा अगोदर एक तासा अगोदर जरी एखादा फोटो काढला हो त्याचा रेकॉर्ड आहे आणि तो बलून मधून नाही तो बिलकुल तो जमिनीवर काढण्यात एकदम नॉर्मल टेरेस्ट्रील फोटो होता तो बिलकुल ठीक आहे त्याचा आहे आपल्याकडे बलूनच्या व्यतिरिक्त पिजन्स काइट्स आणि आताचा जो तुम्हाला नोन वर्ड आहे तो आहे एरोप्लेन्स बिलकुल ठीक आहे तर इथे हो पाहिजे होता हे आहे तुमचं एरोप्लेन्स तो हो तर तो मध्ये पण स्टार्टिंगमध्ये जे कारण ज्या काळामध्ये एटीन जी गोष्ट चालू आहे त्या काळामध्ये एरोप्लेन्स एवढे काही फॅमिलियर नव्हते प्रत्येकाचंच बिलकुल ना एवढे काही ॲडव्हान्स लेवलवर होते ना एवढे काही त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होती म्हणून मधून पण सगळ्यात स्टार्टिंगमध्ये फोटोग्राफी स्टार्ट झाली बलून्सच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही जर कम्पेअर केलं जर पिजन्सला तो हो हा थोडासा लेस एक्सपेन्सिव्ह आहे पण हे जे काही डिवाईस दिसत आहे ना या डिव्हाइसला बनवण्यात थोडंसं वेळ गेला आणि हे पेटेंटेड डिवाईस आहे एक बघू आपण समोर ठीक आहे हे सुद्धा नाही आहे इवन तुम्हाला जर बघितलं तर हा टिल्टेड आहे एका अँगलवर आहे बिलकुल हा तर इथे काही ना काही एक अँगल तयार होतो आहे आणि ऑब्व्हियसली एक पेटंट जस्ट एक सत्तर जस ग्रॅमचं एक पेटेंटेड डिवाईस आहे फक्त हे नंतर वर पण आहेत इथे पण बघा जर काइट्सची गोष्ट केली वर पण तुम्हाला एक ते क्लिअर अँगल फॉर्म होताना दिसतो जस्ट फक्त एखादी पतंग धरली आणि वरती एक दिवा लटकून दिला आणि सोडून दिला बिलकुल तशी काही फोटोग्राफी त्या काळची नव्हती खूप सारे जिओमेट्री याच्या मागे होत्या म्हणून तुमच्या मध्ये पण आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण आपण थोडंसं याच्या जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफ ह्या पण गोष्टी ऍक्च्युली आपण कव्हर करणार आहोत कारण याची गरज आहे जिओमेट्रीज आहे या सगळ्या गोष्टीच्या म्हणूनच बिलकुल जिओमेट्रीच्या सोबत हे होऊ शकलं नाही तर हे सगळं काही नसतं झालं बिलकुल ठीक आहे मग बघूया वन बाय वन एरियल तुमचे प्लॅटफॉर्म्स कुठले कुठले आहे तुम्ही स्टार्टिंगमध्ये जेव्हा एरियल फोटोग्राफी एरियल फोटोग्राफी म्हणता कुठले कुठले बघा हे हिस्ट्री आहे आणि हिस्ट्री तुमच्या युनिट थ्रीच्या लास्टमध्ये बिलकुल थोडंसं एक ट्रिप पार्ट पार्टमध्ये इंट्रोडक्शन म्हणून फक्त होतं तर इंट्रोडक्शन मीन्स ऑब्व्हियसली स्टार्टिंगमध्ये कम्प्लीट जे आपण म्हणतो बिलकुल काय काय होतं स्टार्टिंग कशी झाली बिलकुल कुठून स्टार्ट झालं हे सगळं त्याच्याबद्दल आहे तर मधून पण फोटोग्राफी बलून ॲज अ प्लॅटफॉर्म होतं ज्याच्यातून तुम्ही फोटोग्राफी स्टार्ट केली पिजन्स कबूतर्स वगैरे पण काइट्स बिलकुल आहे आणि एरोप्लेन्सची ऑबियसली एका डायग्राम दाखवण्याची गरज नाही कारण एरोप्लेनचा तुमच्यापैकी बरेच जण का डायग्राम आहे किंवा बघितले पण असेल आता वन बाय वन बघावूया समोर ओरिजिन ऑफ रिमोट सेन्सिंग मी पुन्हा सांगतो एरियल फोटोग्राफी इज नथिंग बट अ फर्स्ट फॉर्म ऑफ रिमोट सेन्सिंग तर हे जे की स्टार्टिंग झाली होती इथे बघा स्टार्टिंग होती एटीन सेंच्युरीमध्ये आणि एटीन सेंच्युरीमधला दिस इज युअर फर्स्ट फोटोग्राफ टेकन इन असं समजा की बिलकुल रिमोट सेन्सिंगच्या भाषेमधला हा फर्स्ट फोटोग्राफ आहे ना नाही तर गुगलवर सर्च करसाल आणि लगेच मग कमेंटमध्ये येऊन सांगसाल बिलकुल अरे फर्स्ट फोटोग्राफ तर काय दुसरा आहे आता असा दिसतो मी पुन्हा सांगतो रिमोट सेन्सिंगच्या रिलेटेड किंवा याच्या रिलेटेड जो फर्स्ट फोटोग्राफ घेण्यात आला होता तो हा फोटोग्राफ आहे अकॉर्डिंग टू रिमोट सेन्सिंगचे बुक्स आणि रेफरन्स अँड आर्टिकल्स ऑन रिसर्च पेपर अवेलेबल अँड सजेस्टेड ऑन युअर सिलेबस ना की एखादा पहिल्या सगळ्यात पहिल्या जगातला कोणता कॅमेरा तयार झाला आणि त्या था कॅमेऱ्याने कोणता फोटो काढला हा त्याचा रेफरन्स नाही आहे पुन्हा सांगतो बिलकुल दोन गोष्टीमध्ये फरक आहे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला की फर्स्ट फोटो जर म्हटलं सगळ्यात पहिला जर एंट्रन्स एक्झामसाठी जर कोणी प्रिपेरेशन करू आलाय तर रिमोट सेन्सिंग बद्दल खूप कमी विचारलं जाते जे पर्टिक्युलर जिओलॉजीचे रिलेटेड बिलकुल कॉलेजेस आहेत ते तर फारच कमी विचारून जर तुम्ही बघितलं असेल जाममध्ये जर तुम्ही प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन पेपर जर बघितले तर रिमोट बद्दल बिलकुल विचारत नाही एखाद्या इयरमध्ये विचारलं असेल तर विचार कारण प्रत्येकाला माहिती दिस इज युअर अप्लिकेशन्स आणि रिमोट सेन्सिंग ही प्युअरली बिलकुल एक जिओग्राफीची ब्रांच आहे ज्याचे फक्त अप्लिकेशन आपण फक्त जिओलॉजीमध्ये वापरतो पुन्हा सांगतो ही जिओग्राफीची एक जिओ इन्फॉर्मॅटिक्स नावाची एक ब्रांच आहे जी जिओग्राफी सब्जेक्टच्या रिलेटेड आहे त्याच्या अंडर येते ना की जिओलॉजी अंडर पण बी एस सी थर्ड इयरमध्ये आपल्याला फक्त त्याचे अप्लिकेशन्स असतात म्हणून काय फक्त रिमोट सेन्सिंग की आपलं पूर्ण करिअर वगैरे होऊ शकत नाही मी पुन्हा सांगतो आणि कॉड्स अकॅडमी याचा पूर्णपणे बिलकुल बा याच्यात तुम्ही करिअर केलंच पाहिजे असं बिलकुल सजेस्ट करणार नाही कारण याच्यामध्ये करिअर नाही आहे ठीक आहे पुन्हा सांगतो कारण जस हे फक्त डिसिप्लिनरी किंवा इंटरडिसिप्लिनरी फक्त हे सब्जेक्टस आहे फॉर एक्झाम्पल ज्यांचं क्रिस्टलोग्राफी स्ट्रॉंग आहे तुमच्यापैकी हंड्रेड जणांचं हंड्रेड पर्सेंट जणांचं मला माहिती आहे गॅरंटी आहे की क्रिस्टलोग्राफी स्ट्रॉंग असेल जे लोक हे व्हिडिओ बघू राहिले बिलकुल ठीक आहे कॉन्फिडन्सनी सांगतो मी बिलकुल किंवा तुमचं बिलकुल क्रिस्टलोग्राफी काही जरी विचारलं बिलकुल एकदम स्ट्रॉंगच असेल क्रिस्टोलग्राफीमध्ये तुमचं ब्रावीस स्टॅटिस आहे ते तुमच्या सिलेबसच्या याच वर्षी एसजीबीयूच्या मध्ये तुम्हाला तेच फोर्टीन ब्रॅव्हिस लॅटिसेस तुमच्याच केमिस्ट्रीमध्ये पण आहे क्रिस्टलोग्राफीचे क्रिस्टल सिस्टीम जे जिओलॉजीत आहे ते फिजिक्सवाल्यांना पण त्यांच्या सिलेबसमध्ये सेम आहे मग याचा अर्थ असा थोडी आहे की तुम्ही क्रिस्टलोग्राफी पूर्णपूर्णे बिलकुल यांचा या, बिलकुल कम्प्लिटली जर बोललो फिजिक्सचं फिजिक्सचं फिजिक तर मग आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी टेम्परेचर हे पण अर्थचे इंटरनल स्ट्रक्चर वगैरे किंवा डेन्सी पॅरामीटर मोजण्यासाठी यूज करतो साध्या भाषेमध्ये क्रिस्टलचे जर ब्रायविस लॅटिस जर विचार केला ना तर ब्रायविस लॅटिस पण काही जिओलॉजीचा पार्ट नाही आहे तो प्युअर केमिस्ट्रीचा पार्ट आहे आपल्याला ठीक आहे क्रिस्लोग्राफीमधला तर तसंच रिमोट सेन्सिंग हे जस्ट फक्त एक डिसिप्लिनरी म्हणून फक्त जस्ट एक अप्लिकेशन आहे की बाबा रिमोट सेन्सिंगची हेल्प घेऊन जिओलॉजी मध्ये तुम्ही काय करू शकता खूप वरतून जर तुम्ही एखाद्या रिमोटली एरियामध्ये जाऊ जाणार मी एक्झाम्पल घेतो दोन तीन गोष्टीचा गडचिरोली सारखा एरिया किंवा चिखलदऱ्याचं जे व्याघ्र प्रकल्प आहे तिथला जो एकदम कॉम्पॅक्ट जंगल झोन आहे बिलकुल त्या एरिया जिथे बाबा ह्युमन ॲक्टिव्हिटी किंवा सिव्हिल्स नाही जाऊ शकत मग एरिया जा, अशा एरियामध्ये जाऊ नाही शकत पण तिथलं जर समजा एखादं तुम्हाला मिनरल रिसोर्सेस जर फाइंड आउट करायचे आहे किंवा तिथला जर एरियाचं लोकल कुठले कंट्रिरिंग किंवा मॅपिंग करायची आहे जिओलॉजिकल मॅपिंग करायची आहे मिनरल मॅपिंग करायची आहे मग अशा मॅपिंगमध्ये जर तुम्ही तिथं एखादा कुठलाही जिओलॉजिस्ट किंवा कुठलाही ह्युमन पर्सन जर त्या पर्टिक्युलर एरियात डायरेक्ट ॲक्सेस म्हणजे डायरेक्ट जाऊच नाही शकत या कंडिशनमध्ये ड्रोन्स किंवा क् एरोप्लेन्स त्याच्यावरून बिलकुल उडून तुम्ही त्या एरियाबद्दल थोडासा डाटा कलेक्ट करू शकता बिलकुल कंप्लीटली ठीक आहे आता फॉरेस्ट किती डेन्स आहे किती नाही त्याच्यानुसार डाटा क्रिएट होईल आता तो कसा होईल ते क्रिएशन किंवा डेव्हलपमेंट किंवा डिजिटायझेशनच्या नंतर कळेल बिलकुल ठीक आहे म्हणून थोडसं बिलकुल याच्यामध्ये थोडंसं शांततेनं लक्ष द्या पॅरिस बाय नदार सिरका एटीन फिफ्टी नाईन त्याच्यानंतरची गोष्ट आहे बलून मधून घेण्यात आलेला पहिला फोटो पॅरिसचा आणि पॅरिसमधलं एक व्हिलेज होतं नाव काय पेटीट बायसेट्रे ठीक आहे इथला हा आणि सगळ्यात पहिला हाय अल्टिट्यूडवरून म्हणजे हवेतून साध्या भाषेमध्ये फोटो जो काढला आला होता हा काही असा दिसत होता सगळ्यात पहिला हा ठीक आहे तुम्ही बरेचसे फोटो करसान जे टेरेस्टील होते जमिनीवरून काढलेले तुम्ही दाखवणार बरेचसे जर तुम्ही नेटवर सर्जरी केलं तरी पण हवेतून काढलेला पहिला फोटो काय असा अपियर्ड होत होता टाइम ये बरेशा ला ला, ला, त्या टाईममध्ये याच्यात बऱ्याचशा गोष्टीला करेक्शनची गरज होती आजच्या भाषेत जर बोललं तर इथे व्हाईट बॅलन्स खूप जास्त झालेला आहे क्लिअरिटी नाही आहे स्मूथनेस होऊन गेलं शार्पनेस नाही आहे व्हेजिटेशन किंवा कलर दिसत नाही आहे बिलकुल तर खूप सारे एरर्स आहे ना ठीक आहे मग हे एरर्स त्या काळात पण होते साध्या भाषेतला आता जर जर एरर म्हटला तर तुमच्या मोबाईलमध्ये एक थ्री बाय थ्रीचा ग्रीड पॅटर्न असते ज्याच्यामुळे तुमचा फोटो स्ट्रेट निघतो हा पण एक प्रकारचा त्या काळचा एरर होता कारण हे जस्ट फक्त एनिल फक्त स्टार्टिंगमध्ये होतं ही एक प्रकारची टेक्नॉलॉजी साधी जर भाषा जर बोललो तर बिलकुल ठीक आहे आणि याला मग आपण वरतून जो फोटो बघत आहे तर एरियल फोटोग्राफीच्या भाषेमध्ये यालाच म्हटलेलं आहे आपण हाय ऑब्लिक फोटो आता लो ऑब्लिक आणि हाय ऑब्लिक कसं आणि ओळखलं कसं बिलकुल तर ते पण समोर बघूया वन बाय वन ठीक आहे तर हा होता तुमचा इंट्रो इंट्रोडक्शन किंवा हिस्ट्री जर वर जर कधी प्रश्न आला तर त्याच्यापैकी हो फर्स्ट एरियल फोटोग्राफ टेकन फ्रॉम बलून नॉट सॉरी हा फर्स्ट एरियल फोटोग्राफ हवेतला जो फोटोग्राफ आहे तो तुमचा बलून बलून वर, वरून घेण्यात आला होता अगोदरचा जो फोटो फो, फोटोग्राफ होता बिलकुल तो एरियल नव्हता पण तो टेरिस्ट्रीयल फोटोग्राफ म्हणजे तो जमिनीवरचा होता अगोदरच्या दाखला होता तो ठीक आहे तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत पिजन फोटोग्राफीची जर गोष्ट केली तो के लिए हो पिजन फोटोग्राफी पण स्टार्ट आली होती त्या टाइममध्ये आणि याची गरज होती याची गरज होती कारण हे सगळ्यात महत्वाच्या कामासाठी करण्यात आलेलं बिलकुल एक काम होतं बघा आता एटीन सेंचुरी तर संपली होती सेंचुरी सेंच्युरीमध्ये जर्मन एपोथेकरी मीन्स एक फार्मासिस्ट होता नाव होतं ज्युलियस न्यूब्रोनर यांनी पिजन मीन्स एक कबूतर यूज केलं फोटोग्राफ करण्यासाठी बिलकुल आणि जस्ट त्याच्या बॉडीवर एक सत्तर ग्रॅमचा एक पेटेंडेट ठीक आहे म्हणजे या टेक्नॉलॉजीला एक्चुअली त्यांनी बिलकुल पेटेंट पण केलं होतं ठीक आहे एक पेटेंटेड केलेला एक थोडसा छोटासा एक कॅमेरा फिट केला होता ज्याचं वजन फक्त सत्तर ग्रॅम होतं आजकालचे मोबाईल पण शंभर दीडशे ग्रॅमचे असतात आता विचार करून घ्या ठीक आहे पर्टिक्युलर आता पेटेंट केला मीन्स पर्टिक्युलर त्याच्या ॲक्सिस आणि प्रत्येक गोष्ट बिलकुल त्याची फिक्स आणि काही ना काही मेकॅनिझम असं आणि ते मेकॅनिझम होतं की तो जो फोटो काढत होता तो प्रत्येक तीस सेकंदानंतर एक फोटो ऑटोमॅटिक क्लिक करत होता बिलकुल हे होतं ते मेकॅनिझम त्या टाइमचं ज्याला तुम्ही बिलकुल टाईम्स तुम्ही किंवा त्याला मोबाईलमध्ये आजकाल जे टाइमर राहता फायव्ह सेकंड टेन सेकंड बिलकुल ऑटोमॅटिक पर्टिक्युलर पाच सेकंड नंतर फोटो काढायचा दहा सेकंड नंतर फोटो काढायचा त्या टाईममध्ये काहीही डिजिटल नव्हतं एवढं बिलकुल तर डिजिटल नसताना जी गोष्ट काही त्यांनी याच्यात फिट केली होती त्याला बिलकुल तेच कंटेंट आणि बिलकुल तेव्हा पेटेंट केलं होतं ठीक आहे आता याचं काही काम होतं का हे वाचायची आपल्याला काही गरज आहे का हो बिलकुल आहे ठीक आहे पब्लिसाइज द टेक्निक ॲट द नाईनटीन झिरो नाईन ठीक आहे स्टार्टिंग बघा फोटो कधी का काढला होता आणि पब्लिकली कधी सांगितलं बघा रेड्सडंट इंटरनॅशनल फोटोग्राफी एक्झिबिशन मध्ये द कन्सेप्ट वॉज टेकन बाय मिलिटरी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण त्या काळामध्ये जवळ दुसरी कुठलीही गोष्ट नव्हती फोटोग्राफीसाठी बिलकुल हां जवळ त्या टाइममध्ये किंवा युएस जवळ त्या मध्ये नंतर एअर एअरक्राफ्ट आले ज्याच्यावरून फोटोग्राफी करण्यात येत होती किंवा करत पण होतो बिलकुल पण ते आता समोर आहे ठीक आहे फॉर एरियल रेकनेसन्स सर्वे म्हणजे मिलिटरीवाले अचानक एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये दुश्मन्स वगैरे आहे का बिलकुल हे शोधाटी जे क्विक सर्वे करतात नाही त्या सर्वेला म्हणतात रेकनेसन्स सर्वे मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे पाहिजे होतं ते तुमचं पिजन फोटोग्राफी हे टेक्निक बिलकुल जस्ट पिजन उडून द्यायचा कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये फोटो काढायचा वापस घेऊन बिलकुल त्याने मग कधी पण माहीत पडायचा हा तो टाईम आहे जेव्हा व्हेकल्स पण खूप जास्त प्रमाणात इन्व्हेंटेड नव्हते बिलकुल ठीक आहे अँड बॅटल फील्ड टेस्ट इन वर्ल्ड वॉर वन प्रोव्हाइडेड एनकरेजिंग रिझल्ट हो रिमोट सेन्सिंग किंवा एरियल फोटोग्राफीचं कुठलाही बुक तुम्ही वाचून घ्या स्टार्टिंग होईन एरियल फोटोग्राफी किंवा रिमोट सेन्सिंगची जे जम्प घेईल बिलकुल ती घेईल वर्ल्ड वॉर वन पासून बिलकुल प्रत्येक याच्यामध्ये ठीक आहे प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे जेवढेही लिटरेचर्स आर्टिकल्स बुक्स तुम्ही वाचणार ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला ही एक गोष्ट एकदम कॉमन दिसेल बिलकुल ठीक आहे बघूया समोर ह्याच्यामध्ये मग पिजन फोटोग्राफीची जर गोष्ट केली तर तो जर पिजन फोटोग्राफी बिलकुल हे बघा आता इथे थोडस व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये अगोदरचा जो पिजन फोटोग्राफी होता दिस ऑब्लिक अँड धिस फोटोग्राफ इज अ टोटल व्हर्टिकल फोटोग्राफ म्हणजे अगोदरचं जे की तुम्ही फोटो बघितला या फोटो अगोदरच्या फोटोमध्ये तिरपा फोटो काढतो होता बिलकुल थर्टी सेकंड नंतर आणि इथे एक्झॅक्ट व्हर्टिकल खाली डाउनवर्ड लगेच तुमच्या पायाखाली किंवा पिजनच्या एकदम पायाखाली काय कुठला एरिया एक्सपोज वगैरे आहे बिलकुल तो त्या एरियाचा फोटो काढतोय बिलकुल ठीक आहे हे डेव्हलपमेंटमध्ये होतच त्याच्यानंतर काइट बद्दल आपण बोललो होतो तो हो रिमोट सेन्सिंग लक्षात ठेवा तुम्ही जे काही वाचत आहे या सगळ्या गोष्टींची स्टार्टिंग अशा गोष्टींवरून झाली आहे की ज्याला आजच्या काळात बिलकुल इमॅजिन पण नाही करू शकत अशा पण गोष्टी होऊ शकतात ठीक आहे अर्थुर बटूट वॉज अ फ्रेंच फोटोग्राफर अँड पायोनियर ऑफ एरियल फोटोग्राफी हे टूक एरियल शॉट्स ऑफ द साऊथ फ्रान्स युझिंग काइट फिटेड विथ कॅमेरा इथे पण जस्ट नॉर्मल फिट नाही केलेला आहे बिलकुल तर तुम्ही बघितलं एक पर्टिक्युलर अँगलवर अलाईन करून इथं फिटिंग करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातही एकाही एक्स्ट्रा एक स्टेबिलिटीसाठी जिओमेट्रिक मेकॅनिझमचा वापर करण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांनी खूप जास्त ब्लर इमेजेस देऊ नये पण हा तो टाईम होता की इथे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलेशन नावाचा कुठलाही शब्द नव्हता इथे ना अशा काही कुठल्या प्रकारचा कोणी शब्द ऐकला होता ना कुठल्या अशा प्रकारची इन्व्हेन्शन होती तर ऑब्व्हिसली तिथले फोटो तर थोडे ब्लर येणारच आहे बिलकुल तरी पण जिओमेट्रीची हेल्प घेऊन कुठल्या ना कुठल्या प्रमाणात बिलकुल त्याला थोडं स्टेबल ठेवण्याचं किंवा काहीला स्टेबल ठेवण्याचं काम बिलकुल जिओमेट्रीने त्या टाईममध्ये केलाय जिओमेट्री आजही करते मग आता जर रिसेंटली जेव्हा तुम्ही एरियल फोटोग्राफी एरियल फोटोग्राफी शब्द बिलकुल ऐकता तर हा एरियल फोटोग्राफी शब्द जर बघितला तर हो स्टार्टिंग जेव्हा झाली होती नाईन्टीन सेंचुरी आता एटीन सेंचुरीमध्ये तर बिलकुल स्टार्टिंग होते तर सेंचुरी सेंचुरीमध्ये वर्ल्ड वॉर वनच्या वेळेस बिलकुल सगळ्यात पहिले यूजमध्ये घेण्यात आलेली टेक्निक जी होती ती होती एरियल फोटोग्राफी याच्यामध्ये दोन गोष्टी जर फर्स्ट फोटोग्राफ जर बघितलं तर फर्स्ट फोटोग्राफ वेगळा आणि सेकंड फोटोग्राफ वेगळा आहे फर्स्ट फोटोग्राफमध्ये ठीक आहे जो कोणी को पायलट आहे हा कम्प्लिटली किंवा थोडासा टिल्टेड डाउनवर्ड कुठल्या तरी एरियाचा फोटो काढताना बघत आहे याच्यात जर बघितलं तुम्हाला दोन केबल्स दिसत आहेत बिलकुल ठीक आहे पण याचं जर समजा तुम्ही टाईम टू टाइम जर समजा तुम्ही बघितलं तर हो मिलिटरी किंवा जे काही तिथले रिमोट सेन्सिंगवर काम करणारे रिलेटेड रिसर्चर्स स्कॉलर्स होते यांनी सेम टेक्निकमध्ये कालांतरानुसार काही चेंजेस किंवा डेव्हलपमेंट आणले या डेव्हलपमेंटमध्ये जर चेक केलं तर अगोदरच्या लेन्सपेक्षा समोरचा नेक्स्ट जनरेशनचा लेन्स त्याची लेंथमध्ये चे, चे, चेंज आली तुम्हाला केबल्सचे कनेक्शन्स ऑब्व्हिअसली कमी दिसणार आहे बिलकुल इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला सपोर्टसाठी बॅकग्राऊंडमध्ये बिलकुल खाली आणि वरती अप किंवा डाऊनसाठी मेकॅनिझम्स इथं फिटेड केलेले आहे बिलकुल बोल्टनी तर कालांतरानुसार गोष्ट किंवा जे काही आपण रिमोट सेन्सिंगसाठी यूज करण्यात आलेले हे जे काही कॅमेराज आहेत हे कॅमेरापूल थोडंसं बिलकुल मोबाईल होत गेले किंवा थोडे थोडे ॲडव्हान्स होत गेले बिलकुल त्या टाईमनुसार हा जर तुम्ही लेफ्ट साईडचा फोटो बघत असाल तर ऑब्व्हिअसली हवेत आहे या कंडिशनमध्ये एरोप्लेन आणि या राईट साईडवाला जर तुम्ही फोटो बघत असाल तर या कंडिशनमध्ये बघा इथे हार्ट कंप्लिटली सध्या जमिनीवरच आहे ठीक आहे दोन वेगवेगळे आहे फोटोग्राफ जरी ब्लॅक अँड असेल तर त्यात कन्फ्यूज होऊ नका टेक्निक्स तुम्हाला दोन्ही दिसल आता टेक्निक्स दोन काय तर टेक्निक टेक्निक काय अरे बाबा इथे जर हे जर मागचं जर समजा तुम्ही वाला जर मेकॅनिझम बघितलं क्लिअरली गोष्ट दिसत आहे की बाबा हवेतून तो पडला नाही पाहिजे आणि अटॅच राहावं म्हणून व्हर्टिकली डाऊनलोड बघण्यासाठी हे बॅक मेकॅनिझम आहे स्टेअर जे याला होल्ड करून ठेवत आहे किंवा अप आणि डाऊन कंडिशनमध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी मदत करत आहे इथे असा मेकॅनिझम मिसिंग आहे म्हणजे तो वेळ आला होता जेव्हा या मेकॅनिझमची किंवा हेवी एक्स्ट्रा एलिमेंटची गरज एअरक्राफ्टवर लावण्याची गरज नव्हती बिलकुल जर तुम्ही बघितलं तर हा इथं एक प्रकारे एखाद्या मशीन गन सारखा माउंटेड आहे जेणेकरून तुम्ही हातानेच याला टिल्टेड खाली किंवा वर्त करू शकता बिलकुल ठीक आहे या कंडिशनमध्ये तुम्ही याला टिल्टेशन मध्ये नाही आणू शकत होते यात तुम्हाला टिल्टेशन कंडिशन प्रेझेंट आहे बिलकुल हे होते थोडेसे डेव्हलपमेंट्स आणि हे डेव्हलपमेंट समोर एवढे होत गेले की आज जर प्रेझेंट जर तुम्ही गोष्ट केली आता इव्हन दोन हजार वीस मध्ये पण जेव्हा तुम्ही म्हणता की एरियल फोटोग्राफी एरियल फोटोग्राफी तो हो आताची एरियल फोटोग्राफी एवढी काय ॲडव्हान्स झालेली आहे बिलकुल की तुम्हाला कळणारपणे आणि गुगल मॅपवर तुम्हाला एवढे काही कंटेंट मिळून जाईल एवढा काही डाटा मिळून जाईल वेक्टर अँड रास्टर डाटा मिळून जाईल ह्या काही शब्द आहेत ह्या काही टर्म्स आहेत ज्या तुम्हाला रिमोट सेन्सिंग जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा ठीक आहे अजूनही याच्यामध्ये तर तेव्हा तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी भर भरपूर मिळून जाईल बिलकुल हे कसे फोटोग्राफ करतात एवढ्या दूरून कसे काय फोटोग्राफ करतात बिलकुल एकदम क्लिअरिटी कशी मिळते डेप्थ कशी मिळते फोटोग्राफ किंवा लेन्सला कसं माहीत पडते तिथून की, की एखाद्या पहाडची हाईट किती आहे डेप्थ किती आहे वॉटर बॉडी असं तर वॉटर बॉडीची डेप्थ आहे की नाही आहे बिलकुल शॉर्ट शालो वॉटर आहे बिलकुल तर प्रेझेंट जे की एरियल फोटोग्राफी आहे ही एवढी काय ॲडव्हान्स बनलेली आहे ठीक आहे तर ही कम्प्लिटली मल्टिपल गोष्टी तुम्हाला सेन्स करू शकते मल्टिपल डाटा आणि अगोदरच्या मीन्स नाईन्टीन सेंच्युरीच्या कम्पॅरिझनमध्ये आज ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये जर तुम्ही कंपॅरिजन करसान बिल्कुल बिलकुल तर ऑब्व्हिअसली हे कम्पॅरिझन डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप स्पीडमध्ये झालेला आहे ठीक आहे खूप स्पीडमध्ये म्हणजे जर तुम्ही जर इमेजेसमध्ये पण जर बघत असाल जस्ट वन डे मध्ये आता तुम्ही एकदम लार्ज स्केल रिजन म्हणजे जवळपास एखाद्या जिल्ह्याची पण तुम्ही कंप्लिटली बिलकुल एरियल सर्वे पूर्ण तुम्ही करू शकता पण जर गोष्ट केली ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीची तर असं नाही वाटत का की ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमध्ये एरोप्लेन पण या सर्वेसाठी आउटडेटेड आहे रिसेंटली तुम्ही एक शब्द जरा जास्त ऐकत असाल आणि त्या शब्दाचं नाव आहे रिसेंटली बिलकुल ड्रोन हो जर रिमोट सेन्सिंगच्या रिलेटेड बिलकुल जर तुम्ही कुठलेही प्लॅटफॉर्म्स कुठलीही वेबसाईट कुठलेही जॉब जॉबच्या रिलेटेड आर्टिकल्स जर बघितले असेल कुठल्या जॉबसाठी अप्लाय केलेले असेल एखादी न्यूज बघितली असेल तर आता मॅक्झिमम सर्वेज किंवा ग्राउंड सर्व्हिस जे केल्या जातात ते आता ड्रोन्सनी केला जातात म्हणजे म्हणजे एरियल फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंगचं जे काही फ्युचर आहे ते फ्युचर आता एरोप्लेनवर नाही तर ते फ्युचर आता तुमच्या ड्रोनवर आहे बिलकुल ठीक आहे ड्रोन फक्त काय एकाच टाईपचे नाही आहे तुमच्याजवळ मल्टिपल म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॅमेरापासून तर जवळपास पन्नास किल के जीपर्यंत एखादं गुड म्हणजे एखादी कुठली गोष्ट लिफ्ट करू शकलं पाहिजे किंवा मे बी होऊ शकते की एखादा हंड्रेड के जी पर्यंतचा पण गोष्ट एखादी लिफ्ट करू शकलं पाहिजे ठीक आहे पर्यंतचा बोललो मी थोडंसं व्हेरिएशन येऊ जर नेटवर बघून तर एक वेट किंवा एक नॉन वेट वजन उचलून वरतून फोटोग्राफी करू शकलं पाहिजे असे सगळे ड्रोन आजकाल अवेलेबल क्लिअरली मार्केटमध्ये आताही आहे आणि याचं डेव्हलपमेंट कंटिन्यू होत पण राहणार ड्रोनमध्ये फरक काय किंवा ड्रोन प्रॉफिटेबल आहे का बिलकुल आहे ड्रोन फोटोग्राफी हे फ्युचर आहे लक्षात ठेवा रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफीचं तुमच्यापैकी जर कोणी जर समजा विचार करत असेल किंवा जिओलॉजी नंतर किंवा हे सगळं झाल्यानंतर काय तर बिलकुल ॲज अ कन्सल्टन्सी म्हणून तुम्ही एक एरियल सर्वेची बिलकुल कन्सल्टन्सी टाकू शकता ज्याच्यामध्ये ड्रोन चालवण्याची ट्रेनिंग्स गव्हर्नमेंट देते बिलकुल हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही जेवढे की महानगरपालिका या महानगरपालिकांना तुम्ही सर्वे करून देऊ शकता ॲज अ कन्सल्टंट म्हणून त्या रिजनचा कारण हे जे की मॅपिंग आहे हे मॅपिंग आय थिंक फक्त जिओलॉजिस्टलाच समजेल बाकी कोणाला बऱ्याचशा गोष्टी फीचर्स लिनियामेंट्स फोल्ड्स त्याच्यावरचे एरिया रॉक रॉक टाईप कुठला आहे नॅचरल रिसोर्सेस मिनरल्स कुठले आहे तर एखादा कोणी फिजिक्सवाला किंवा केमिस्ट्रीवाला सांगणार तुम्हाला की बाबा हा हा मिनरल आहे बिलकुल तर त्या मिनरलच्या प्रॉपर्टी ॲज रिलेटेड टू फिजिक्स किंवा केमिस्ट्री सांगत त्याला तो मिनरल किंवा एखादा रॉक ओळखता येईल बिलकुल मग अशाच एक सर्वेज आहे या सर्वेसाठी ॲज अ तुम्ही कन्सल्टन्सी पण चालू करू शकता ठीक आहे मग हे ॲक्च्युली एक फ्युचर आहे आणि ऑबियसली याच्यामध्ये रिमोटली तुम्ही याच्यात ऍक्सेस करू शकता तुम्हाला मॅन म्हणजे कुठल्याही प्रकारचं एखादा व्यक्ती ते चालवण्यासाठी तिथं आतमध्ये प्रेझेंट असणं गरजेचं नाही आहे बिलकुल आजकाल मल्टी स्पॉट uh, बिलकुल ड्रोन्स अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला बॅटरी का टाईम टू टाईम बिलकुल लगेच एक तासनंतर चेंज करायची गरज पण नाही बिलकुल तर हाय एक फोर अवर्स स्पर्धेच्या यायचे पण मीन्स हे जे काही प्रोफेशनल ड्रोन्स आहेत ते फोटोग्राफीचे ड्रोन्स वेगळे असतात आणि जे काही जे सर्वेचे जे ड्रोन्स असतात तुम्ही इंटरनेटवर जाऊन चेक करू शकता सर्वेचे जे ड्रोन्स असतात ते ॲक्च्युली डिफरंट आहेत बिलकुल ठीक आहे आजकाल तुम्ही जे काही लग्न वगैरेमध्ये जे काही फोटोग्राफीसाठी जे तुम्ही व्हाईट कलरचे जे ड्रोन्स वगैरे बघतात हा एक वेगळा कन्सेप्ट आहे ड्रोन्स आहे जरी ते एक दोन लाखाचे असेल तरी पण ते एलिमेंटरी लेवलवरच आहेत फक्त जर तुम्हाला पेक्षा ऍडव्हान्स ड्रोन आहेत का खरच असते का तो इंटरनेटवर जाऊन चेक करा आणि नक्की केलंही पाहिजे बिलकुल त्याच्यावर तुम्हाला दिसल की बिलकुल जे सर्वे करणारे ड्रोन्स असतात हे सर्वे करणारे ड्रोन काही वेगळे आहेत बिलकुल ठीक आहे इव्हन तुम्ही इथेच कंपॅरिझन बघू शकता जर लेफ्ट साइड वर बघितलं त्यात किती बिलकुल फॅन्स आहे इथे क्लिअर फक्त फोर फॅन्स आणि इथे जर चेक करावर ठीक आहे चेंज आहे इव्हन याच्या कॅमेरामध्ये जरी हा फोर के रेकॉर्ड करत असेल तर या फोर केमध्ये फक्त रिझॉल्युशन इज फोर के इव्हन याच्याजवळ डिफरंट डेप्थ सेन्सरपासून तर मल्टिपल सेन्सर्स किंवा हीट सेन्सर्स इन्फ्रारेड सेन्सर्स वगैरे असे सेन्सर खूप कमी मध्ये राहील पण याचं कामच आहे मल्टिपल सेन्सरसोबत बिलकुल डाटा कलेक्ट करणं आहे बिलकुल तर खूप सारे डिफरन्सेस असतात मी पुन्हा सांगतो एरियल फोटोग्राफीमध्ये जर करिअर करायचं असेल जर भविष्यात तुम्ही कधी केलंच किंवा स्वतःची इंडस्ट्री जर डेव्हलप करण्याचा कधी जर प्रयत्न केला तर लक्षात ठेवा जा एरोप्लेन कडे एरोप्लेनकडे जाता ड्रोनकडे या जेणेकरून तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये मल्टिपल जॉब्स क्रिएट करू शकाल बिलकुल ठीक आहे पण रिमोट सेन्सिंगमध्ये करियर पूर्णपणे करू नका असं आम्ही सजेस्ट करेल आता बरेच वेळा सगळ्या जण म्हणतात की डेफिनेशन पाहून स्टार्ट करू डेफिनेशन पाहून स्टार्ट करू कारण तुमच्या डेफिनेशन्स डेव्हलपमेंट्स हे तुमच्या सिलेबसमध्ये आहे बऱ्याच वेळा फिल्डिंग ब्लँक्समध्ये मध्ये बऱ्याचशा गोष्टी विचारतात आता ची जर गोष्टी केली तर रिमोट सेन्सिंगमध्ये डेव्हलपमेंट हे एवढं वास्ट आहे की बी एस सीच्या लेवलवर आय थिंक याची गरज नाही बिलकुल पण जस्ट नोंद स्वतःसाठी फक्त तुम्हाला गरज आहे डेफिनेशनची पण गोष्टी केली तर तुमच्या पर्टिक्युलर एखादं तुमच्या कॉलेजचं स्वतःच जर कंटेंट असेल तर कोणी जर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केली असेल तर किंवा एखादं तुम्ही बुक रेफर केलाय आणि एक नाही करायचा मल्टी कमी चार ते पाच बुक रेफर करा जे तुमच्या सिलेबसमध्ये दिल्या पहिले ते रेफर करा ठीक आहे कारण ते बोर्ड ऑफ स्टडीजने ठरवून दिलेले बुक्स आहे आणि याच्याच अकॉर्डिंग बिलकुल तुमचा डाटा तयार केला जातो तुम्हाला शिकवण्यासाठी तर याच्यात जर तुम्ही डेफिनेशन बघितलं तर इथं बघा ह्या सगळ्या डेफिनेशन्स आहे फक्त रिमोट सेन्सिंग या शब्दाच्या बिलकुल फक्त रिमोट सेन्सिंग रिमोट सेन्सिंग मग सूडंट म्हणतात की याच्यापैकी व कुठली डेफिनेशन वापरा तुम्ही कुठली वापरा कन्सन फक्त त्याचं कनेक्शन त्या वर्डसोबत असलं पाहिजे बिलकुल ठीक आहे यावेळेला खूप साऱ्या गोष्टी आहेत आता हे सगळं काही बाजूला राहू हे होतं सगळं काही इंट्रोडक्शन ही पार्ट इंट्रोडक्टरी पार्ट झाल्यानंतर आजचा जो व्हिडिओ मेन फोकस करू बिलकुल तो जो तुमचा पॉईंट होता सिलेबसमधला एरियल फोटोग्राफी इट्स टाईप आणि त्याचे रिलेटेड जिओमेट्री अँड अदर कंटेंट्स मग आता हे बघू आता याच्यावर फोकस करू काय काय बघणार आहोत आज आपण तर आज बघू आपण बिलकुल साध्या भाषेमध्ये जर बघितलं तर टाईप्स ऑफ एरियल फोटोग्राफी नंतर हाऊ फोटोग्राफ्स आर टेकन म्हणजे बाबा पहिले तर बघू बाबा एरियल फोटोग्राफीचे टाईप्स आहेत का आहेत तर किती आहेत नंतर हे फोटोग्राफ नेमकं काढले कसे जातात काढले तर खरंच सगळे फोटोग्राफ बरोबरच येतो का की काही एरर्स पण असते आणि जर खरंच एरर जर असेल किंवा एरर नसेल तर नेमकं निघणारे फोटो दिसायला म्हणजे याची जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफ नेमकी कशी असते मग आता फोटो जर प्रिंट करून आउटपुट डाटा पाहिजे तर किती ए फोर साईजवर काढायचा आहे चौदा बाय चौदा आठ बाय आठच्या स्केलवर काढायचा आहे त्याची स्केल फिक्स कशी करायची तर स्केल ऑफ फोटोग्राफ पण बघून घेऊया आणि हे सगळं होत असताना जमीन एकसारखी नाही आहे जिओलॉजीमध्ये टोपोग्राफी इज नॉट युनिफॉर्म पहाड आहे हिल आहे हिलॉक्स आहे माउंट्स आहे व्हॅली आहे पूर्ण उबडखबड बिलकुल जमीन आहे आणि ज्याच्यामुळे जो एक एरर येतो ज्याला तुम्ही रिलीफ डिस्प्लेसमेंट म्हणता तर हा रिलीफ डिस्प्लेसमेंट पण बघून घेऊ ठीक आहे मग स्टार्टिंग करू स्टार्टिंग करू तुमच्या फर्स्ट कंटेंटपासून की जो आहे तुमचा टाईप ऑफ एरियल फोटोग्राफ्स आता टाईप ऑफ एरियल फोटोग्राफ्स हा आता तुमच्या सिलेबसचा मेन कंटेंट आता टाईप ऑफ एरियल फोटोग्राफ ओके लोकेश बुंदेले लाईव्ह चॅटर म्हणतो सर इन्फॉर्मेटिक्स इन्फॉर्मेटिक्समध्ये स्कोप आहे का लोकेश बिलकुल स्कोप नाही आहे त्याचं कारण आहे आता एक्चुअली आपल्याला तर फोकस थोडंसं सिलेबसमध्ये करायचं आहे पण तरी सांगून देतो ठीक आहे क्विकमध्ये सांगून देतो रिमोट सेन्सिंग किंवा जॉइन इन्फॉर्मेटिक्स स्कोप नाही आहे तुमचं करिअर करू नका जर तुम्हाला कोणी सजेस्ट करत असेल तर तुम्ही तुमचं जीवन फक्त वाया घालवणार आहात बिलकुल ठीक आहे जे कोणी तुम्हाला सजेस्ट करत आहे पहिले तर बघा की त्यांनी अगोदर काही किंवा त्यांच्या सी व्हीमध्ये किंवा त्यांच्या बायोडेटामध्ये कुठल्याही प्रकारचं बिलकुल याच्या रिलेटेड कुठे जॉब करण्यात आलेला आहे का बरेच जण होत आहे की असं होत आहे की बिलकुल स्टुडंट्स आहात बिलकुल जसं कमीत कमी तुम्हाला अजूनही जॉबचा ॲक्च्युली अनुभव नाही आहे तर ज्या सेक्टरमध्ये ॲक्च्युली आम्ही आहोत किंवा काम करतो त्याच्यातून अनुभव घेऊ फक्त तुम्हाला आणि आपल्या रिजनमधल्या कुठल्याही मुलांचं थोडंसं वाईट होऊ नये म्हणून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय जो इन्फॉर्मॅटिक्स किंवा रिमोट सेन्सिंगचे जे काही जॉब्स आहे हे जॉब जॉब चालतात हे फक्त गव्हर्नमेंट बेस्ड प्रोजेक्ट्सवर चालत असतात पहिली गोष्ट अमरावतीमध्ये पण परतवाडामध्ये पण बिलकुल कारण लोकेशला मी ओळखतो लोकेश, लोकेश बोंदिले इथे रिमोट सेन्सिंगच्या एक नाही दोन कंपनीज आहेत बिलकुल एम आर सॅक नागपूरमध्ये पण आहे बिलकुल आय आर नंतर इंडिया देहरादूनमध्ये पण आहे हे सगळे काही आहे जर तुम्ही यांचे प्रोजेक्ट्स वगैरे जर बघितले ना तर एम आर सॅक तर गव्हर्मेंट आहे समजा आता गव्हर्नमेंटमध्ये नशिब नाही लागण पण जे की प्रायव्हेट कंपनीज आहे यांचे सगळे प्रोजेक्ट हे महानगरपालिका वगैरे किंवा गव्हर्नमेंट किंवा कलेक्टर ऑफिस देते जर गव्हर्नमेंटने यांना प्रोजेक्ट दिलं तरच तुम्हाला काम मिळेल जर गव्हर्नमेंटने उद्या प्रोजेक्टने दिलं तर तुम्हाला काम मिळणार नाही एवढं साधी गोष्ट आहे हे साधा सिंपल लॉजिक आहे बिलकुल म्हणून याच्यात लाईफ नाही आहे दुसरी गोष्ट बऱ्याचशा कंपनीज आहे लाईक टॉम टॉम वगैरे पुण्यात कोणतरी कुठून तरी ऐकलं असते जर तुम्ही इथे काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं किंवा इथे बाबा तुम्हाला पगार वगैरे किती असतो तर हो शकते मी आता पगाराबद्दल नाही बोलत पण तुम्हाला कळून जाईल की बाबा याच्यात करिअर करायचं की नाही करायचं एखादा जिओलॉजिस्ट किंवा फिल्ड जिओलॉजीला जेवढा पगार मिळतो त्याच्या निम्मा पण पगार त्यांना मिळत नाही म्हणून याच्यात चुकूनही करिअर करू नका हो तिसरी गोष्ट जर तुम्ही जिओलॉजी स्टुडंट आहात त्याच्यात जिओलॉजीचं कुठलंही काम नाही तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त टोपोशीट्स मोजायकिंग आहे टोपोशीट मोझायकिंग केल्यानंतर तुम्हाला कुठला ना कुठला जो काही डाटा दिला जाईल त्याला फक्त डिजिटाईज करणार आहे ना तुम्हाला कुठल्या ना एखाद माइन्समध्ये जायचं आहे ना तुम्हाला रॉकवर काम करायचा ना मिनरल वर पेट्रोग्राफीर ना तुम्हाला फोल्ड फॉल्ट शोधाचा काहीच नाही फक्त बिलकुल म्हणजे जिओलॉजी शब्दासोबत की जिओलॉजी सब्जेक्ट सोबत पूर्ण रिलेशन रिमोट सेन्सिंग पूर्णपणे तोडून टाकणार आहे बिलकुल मी पुन्हा सांगतो किंवा जर काही कन्फ्युजन असेल तर तुमचे जे कन्सर्न परमनंट फॅकल्टीज असतात यांना यांचे सजेशन्स घ्या की बाबा याच्यात करिअर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे का किंवा दुसरे जर तुम्हाला त्यांची पण इच्छा नसेल तर बिलकुल जे लोक सध्या काम करतात त्यांना आता साधी गोष्ट आहे कोणाला जर स्वतःचा बिलकुल माल विकायचा असेल तर वाहवाईच करतो ठीक आहे एखाद्या दुकानदाराला जर एखादा एखादा बिस्किट पण विकायचा तर तो हेच म्हणणार आहे की ते चांगला आहे ते किती कसं होतो बिलकुल पण कमीत कमी आपल्या रिजनमधले कुठल्याही मुलाचं नुकसान होऊ नये म्हणूनच आम्ही पहिले क्लिअर केलं आहे बिलकुल कुठलेही तुम्ही जॉईन इन किंवा रिमोट सेन्सिंगमध्ये चुकूनही करिअर करू नका समोर जाऊन भविष्य धोक्यातच आहे बिलकुल त्याचं कारणही सांगितलं तुम्हाला बिलकुल नसेल तर स्वतः जाऊन त्यांच्या जा वेबसाईटवर बघा की नेमकं इनकम कसं असते काय कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे से, जॉब सेक्युरिटी इज झिरो एक्सेप्ट इन गव्हर्नमेंट फील्ड म्हणजे जर समजा तुम्ही मध्ये गेला तर तो गव्हर्नमेंट जॉब आहे तर तुम्हाला तिथे गेलं नाही गेलं तुम्हाला तर पेमेंट मिळणारच आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये यू हॅव अ झिरो बिलकुल सिक्युरिटी कुठल्याच प्रकारची नाही उद्या जर तुम्हाला तुमच्या जी ज्या कंपनीच्या अंडर तुम्ही काम करताय महानगरपालिकेने जर त्यांना जर समजा एखादं काम दिलं किंवा कलेक्टर ऑफिसने किंवा कलेक्टरेटने जर एखादं काम दिलं तर तुमच्याकडे तो प्रोजेक्ट आहे नाही तर मग खाली बसा बिलकुल तर लक्षात ठेवा हे तुम्हाला है तुम्हाला कुठले रॉक इन्वेस्टिगेट करायचं नाही थिन सेक्शन करायचं नाही एनालिस करायचं नाही बिल्कुल पेट्रोग्राफी नाही कुठल्याच प्रकारचं काही करायचं नाही बिल्कुल ठीक आहे तर त्याच्यामुळे है तो रिनेशन सामत बिल चुक नहीं याच्यामध्ये करियर करू नका दीपेंद्र उशारा म्हणतो सर हिंदी में दीपेंद्र थोड़ा सा कृपया करके थोड़ा सा टाइटल पढ़ लीजिए ये जो सीरीज है सिर्फ मराठी में है ये हिंदी में अवेलेबल नहीं है अगर आपको हिंदी में चाहिए तो इसका फिर से बना देंगे कोई प्रॉब्लम नहीं है ठीक है अलग से हिंदी में भी कर देंगे इसको लेकिन आज का जो है आज का वीडियो सिर्फ मराठी में रहेगा तर स्टार्ट करू टाईप्स ऑफ एरियल फोटोग्राफीसाठी मग एरियल फोटोग्राफी, फोटोग्राफी तर तुम्ही ठीक आहे बा डायरेक्ट टाईपवर जम्प केल्याशिवाय नेमकं के एरियल फोटोग्राफी किती टाईप्सचे आहेत बिलकुल पहिले तर टाईप बोला केलं ना का कारण एग्जाम मध्ये लिहायचं आहे क्वेश्चन येणार आहे चार मार्क आठ मार्क बारा मार्क से क्वेश्चन येणार आहे मग आता क्वेश्चन येणार ने तर नेमकं लिहायचं काय पहिले तर सगळ्यांचा हा क्वेश्चन आहे स्टुडंटचा क्वेश्चन हा की लिहायचं काय याच्यात व्हर्टिकल ऑब्लिक हा शब्द लिहू ज्या नोट्स मिळाल्या असतील त्याच्यातून की अजून काही दुसरे शब्द असतात बिलकुल तर लक्षात ठेवा एरियल फोटोग्राफीचे पहिले तर काही ना काही टाईप्स असतात आणि हे कशा ना कशाच्या बेसिसवर बिलॉंग असतात बिलकुल साध्या भाषेमध्ये एरियल फोटोग्राफी क्लासिफाईड झालेली आहे खूप फास्ट पहिलं ऑप्टिक ऍक्सिसने किंवा कॅमेऱ्याच्या ऑप्टिक ऍक्सिसने साध्या भाषेमध्ये तुमच्या हातात पकडलेला तुमचा डी ने तुम्ही कसा फोटो काढता त्याला खाली पकडून तिरपं पकडून किंवा वरती आकाशाकडे बघून तर पहिलं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे तुम्ही बिलकुल तर हे आहे ऑन द बेसिस ऑफ ऑप्टिक ऍक्सिस ऑफ एरियल फोटोग्राफ सेकंड जे क्लासिफिकेशन आहे ते केलं आहे तुम्ही स्केलच्या बेसवर लार्ज स्केल स्मॉल स्केल जसं की तुम्ही गुगल मॅप ओपन करता आणि त्याला झूम इन किंवा झूम आउट करण्याचा प्रयत्न करता हे जे की तुम्ही झूम इन किंवा झूम आऊट करण्याचा प्रयत्न करता तर काय होते तिथे जर तुमच्यापैकी बरेच जणांची स्केल जर ऑन असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्हाला तिथे स्केल कमी किंवा मोठी होण्याचं दिसते बिलकुल हे सगळं काही असं जर होत असेल तर आता कारण तुम्हाला डिजिटाईज करून याचा आउटपुट पण घ्यायचा प्रिंट पण काढायचे मग या प्रिंटमध्ये तो किती मोठा दिसला पाहिजे जर समजा तुम्हाला एखादा रिजन जर समजा लो लाईंग और माउंटेनिस रिजन दाखवायचा आहे तर तो, तो ए फोर शीटवर खूप जास्त मोठा दाखवायचा जा, की खूप कमी दाखवायचा आहे बिलकुल तर हे स्केलच्या बेसिसवर पण तुमच्याकडे एरियल फोटोग्राफी आपण समोर जाऊन त्याचे डिफरंट डिफरंट क्लासिफिकेशन करणार आहोत बिलकुल अँड थर्ड इज फिल्म युज कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण फिल्म दिवर्� यूज करतो ठीक आहे ऑब्विस्ली एक कलर्ड फिल्म आहे आणि एक फॅनक्रोमॅटिक आहे म्हणजेच ब्लॅक अँड व्हाइट दोन वेगवेगळ्या पद्धती आहे बिलकुल तर हे ऍक्च्युअली इनिशियल क्लासिफिकेशन आहे याच्या बेसिसवर आता समोर जाऊन आपण याचे पण आता टाइप्स बघणार आहोत एरियल फोटोग्राफीचे ज्याच्यामध्ये स्टार्टिंग करू सगळ्यात पहिल्यापासून जो काही आहे आपला सगळ्यात पहिला ठीक आहे ऑन द बेसिस ऑफ ओरिएंटेशन ऑफ ऑप्टिकल ऍक्सिस शब्दच आहे इथे शब्द आहे ओरिएंटेशन तुम्ही त्याला कसं होल्ड करता साध्या भाषेमध्ये एखादा मोबाईल हातात जर पकडला तर मोबाईल तुम्ही तिरपा पकडता सगळे एकदम डाऊनवर्ड पकडता कसा प्रकारे पकडता आणि ऑप्टिक ॲक्सिस ऑब्व्हिअसली जो काही ऑप्टिक लेन्स आहे आणि त्याच्या सेंटरपासून जो काही एक इमॅजिनरी स्ट्रेट लाईन गेली असेल ॲक्सिस ठीक आहे फॉर एक्झाम्पल हा जर तुमचा मोबाईल आहे जर लेन्स आहे जे की इमॅजिनरी आता इमॅजिनरी म्हणाला रिअलमध्ये दिसत नाही बिलकुल जी स्ट्रेट लाईन इथे थोडी कर्व झाली आहे पण जी स्ट्रेट लाईन बिलकुल गेलेली असं दिस युअर ऑप्टिक एक्सिस आता तुम्ही त्याला असं पकडताय की तिरप पकडताय की एक्झॅक्ट बिलकुल डाऊनलोड पकडताय डिपेंड्स ऑन युअर बिलकुल व्हेरिएशन आहे मग असं व्हेरिएशन आहे तर ऑन द बेसिस ऑफ ओरिएंटेशन ऑफ ऑप्टिक एक्सिस आपल्याकडे आता टाईप आहे डिफरंट डिफरंट अजून कुठल्या कुठल्या बघूया एक आहे व्हर्टिकल फोटोग्राफ ज्याला म्हणतो काय राहतं बघूया समोर जो एक राहतं ऑब्लिक फोटोग्राफ ऑब्लिक फोटोग्राफ समोरजून अजून थोडंसं डिवाईड होऊन जातो बिलकुल लो आणि हाय ऑब्लिकमध्ये नेक्स्ट आहे कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ नावातच कॉन्वर्स शब्द आहे तुम्ही मागच्या वर्षी सेकंड इयरमध्ये असताना फोर्थ सेममध्ये तुम्हाला प्लेट बाउंड्रीज होत्या त्याच्यातली कॉन्वर्जन प्लेट बांड्री होतं कॉन्वर्जन म्हणजे जवळ येणे मग कॉन्वर्ज फोटोग्राफ काय असतात कॉन्वर्ज फोटोग्राफला मर्ज फोटोग्राफ म्हणता येईल का की मोझायकिंग फोटोग्राफ म्हणता येईल का म्हणायचं की नाही म्हणायचं हा वर्ड याच्या रिलेटेड असतो की नाही असतो ते पण बघूया आणि तिसरा आहे ट्राय मेट्रॅ फोटोग्राफ नाव आता ट्राय मीन्स तीन मेट्रॅ मीन्स मेजरमेंट अँड गोन मीन्स अँगल तीन वेगवेगळ्या गोष्टींनी मेजरमेंट केलेले अँगल तीन वेगवेगळ्या गोष्टींनी केलेले अँगल मीन्स एक असतो हेक्झॅगोनल आणि दुस दोन असतात बिलकुल ट्रॅपॅझो हेड्रॉन ठीक आहे सो वन हेक्झॅगॉनल इन बिटवीन टू ट्रॅपॅझो हेड्रॉन इज नोन ॲज ट्राय मे ट्रॅक गोन शब्द कधी पण बिलकुल ब्रेक करण्याचा प्रयत्न करायचा इथे सगळ्या गोष्टी मिळून जाते काही असं काही कठीण नाही आहे मग ऑन द बेसिस ऑफ ओरिएंटेशन ऑफ ऑप्टिक ॲक्सिस है, मतला सरड़ है, है, है। सगड़े सगड़े ठीक आहे मग तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधला ऑप्टिक ऍक्सिस सरळ खाली बघतोय की तिरपा बघतोय की अजून खूप दूर बघतोय त्याच्यानुसार आता हे सगळं सगळं क्लासिफिकेशन राहणार आहे ठीक आहे किंवा साध्या भाषेमध्ये टाईप्स राहणार आहे बघूया मग आता बघायच्या अगोदर कणी थोडेसे वर्ड्स येणार आहे मग वर्ड्स याच्या अगोदर थोडे त्याचे बेसिक डेफिनेशन बघू वर्ड्स खूप सारे येणार आहे पण ते कमीत कमी बघण्याचा किंवा क्लिअर करण्याचा प्रयत्न करू एक तर सगळ्यात पहिले आता एक शब्द येऊन गेला ऑप्टिक ऍक्सिस मग आता ऑप्टिक एक्सिसच समोर जाऊन आहे तर पहिले ऑप्टिक ऍक्सिस काय असते हे बघून घेऊ मी पुन्हा सांगतो तुमच्यापैकी नाईन्टी नाईन पर्सेंट जे आता लाईव्ह वी हा व्हिडिओ बघू राहिले ते तुमच्यापैकी नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना मला माहित आहे कॅमेरा हाताळता येतो तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला फोटोग्राफ करतात तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे से सेल्फी काढतात तुम्हाला सगळं नॉलेज आहे टेक्नॉलॉजीबद्दल कॅमेराबद्दल प्रत्येक गोष्ट त्याच्या सेन्सर्सबद्दल तुम्हाला दोन वेगवेगळ्या सेन्सरमध्ये काय डिफरन्स आहे हे पण कळते तरी पण जे एक पर्सेंट विद्यार्थी आहे ज्यांना गरज आहे व्हिडिओची ज्यांचा अभ्यास नाही झाला आहे किंवा काही कारणास्तो कंटेंट समजलं नाही बिलकुल हे त्यांच्यासाठी समजून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे बिलकुल ठीक आहे किंवा बरेच जण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं एखादा स्मार्टफोन नाही बरेचसे असे विद्यार्थी आजही बिलकुल एक साधा फीचर फोन वापरतात बिलकुल तर त्यांना अशा जे टेक्नॉलॉजी रिलेटेड कंटेंट्स किंवा वर्ड्स हे कधी त्यांच्या हातावर कधी हातातून कधी गेले नाही राहत बिलकुल असं नाही की त्यांनी केलं नाही त्यांनी ऐकले नाही बिलकुल ऐकले त्यांच्या तो शब्द नसल्यामुळे फक्त जास्त फॅमिली फक्त ते मग हा फक्त आम्ही व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो ज्यांना खरंच कंटेंटची गरज आहे बिलकुल किंवा समजून घेण्याचं काम आहे ज्यांना भूकंपट्टी करायची आहे बिलकुल फक्त तेच ते वाचायचं ऑब्व्हिसली करू शकता आम्ही बघू दर क्लिअर केलं काहीच लाईफ नाही आहे ऑप्टिक एक्सिस कधी म्हणायचा बरेच वेळा ओ ए आता ओ ए जस एक अॅब्रेव्हेशन किंवा साध्या भाषेमध्ये म्हटलं तर एक प्रेफिक्सिस आहे आणि हा प्रेफिक्स की पहिल्यांदाच असे वापरण्यात नाही आलाय जर तुम्ही जिओलॉजीचं स्टडी मागच्या तीन वर्षापासून करतायत ना तर फर्स्ट इयरच्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमच्या मिनरोलॉजीमध्ये ऑप्टिकल मिनरोलॉजीमध्ये इंटरफरन्स फिगर आणि इंटरफरन्समध्ये युनिॲक्शल आणि बायशियल इंटरफरन्स फिगर जर तुमचं झालं असेल तर ऑब्व्हियस् बायशियल इंटरफरन्स फिगरमध्ये तुमच्याजवळ सगळ्यात पहिले ही टर्म इंट्रोड्यूस होते ऑप्टिकल ऍक्सिस त्याच्यामध्ये ठीक आहे पुन्हा सांगतो फर्स्ट इयरच्या ऑब्व्हियस्ली हे अमरावती विद्यापीठासाठी चालू आहे सगळं काही फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमच्या मिनरोलॉजीमध्ये ऑप्टिकल मिनरोलॉजीमध्ये जेव्हा तुम्ही बाय बायसेंडिकेट्रिक्स किंवा इंटरफरन्स फिगर स्पेशली इंटरफरन्स फिगरवर हे करतो मी तर इंटरफरन्स फिगर बाय एक्च्युअली इंटरफरन्स फिगरमध्ये ऑप्टिक ऍक्सिस हा शब्द सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस झालेला आहे त्याच्या अगोदर जरी झाला असाल तर डेफिनेटली मत यूज केलाय इंट्रोड्युस होणे म्हणजे त्या शब्दाचं त्या टर्मचं तिथे पहिल्यांदा काम असते ठीक आहे आता ओके मग ऑप्टिक ऍक्सिसमध्ये जरा बघूया काय आता ऑप्टिक ऍक्सिस इज अ लाईन पासिंग थ्रू द कॅमेरा लेन्स साध्या भाषेत आहे मोबाईल पकडा मोबाईलचा मागे लेन्स आहे या लेन्स मधून जी लाईन जाते ना स्ट्रेट एक इमॅजिनरी लाईन सरळ जी आहे बिलकुल तुम्ही जिथे त्याला होल्ड करताय बिलकुल ठीक आहे असं समजा की तुमच्या लेन्समध्ये एक लेझर गेला डायरेक्ट हा जो लेझर जो गेलेला आहे कम्प्लिटली तो लेझर इमॅजिनरी आता ऑबियसली कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये तर ही इमॅजिनरी लाईन या लाईनलाच म्हटलेला आहे साध्या भाषेमध्ये ऑप्टिक ऍक्सिस अँड बिंग एट राईट अँगल टू द कॅमेरा फिल्म तर कॅमेरा फिल्म कुठे राहील मागे तर साध्या भाषेमध्ये हा जर तुमचा लेन्स आहे तर लेन्सच्या मागे दोन मिनटे समजा की हा कॅमेरा फिल्म आता मला पण माहिती आहे की कॅमेऱ्याच्या लेन्सच्या मागे कॅमेरा फिल्म नसते तुमच्या मोबाईल मध्ये लेन्सच्या मागे जे असते त्याला सेन्सर म्हणतात ठीक आहे तर तो, तो जो काही सेन्सर आहे हा जो की लाईन आहे ही लाईन एक्झॅक्ट त्या फिल्म किंवा त्या सेन्सरला परपेंडिक्युलर असते हे पहिलं बिलकुल जोईल व्यंकटेशा जोईल काइंडली रीड द टायटल इट्स अवेलेबल ओनली इन मराठी वी विल ट्राय टू मेक इट इन हिंदी इन अनादर डे ठीक आहे यू सो बेसिक डेफिनेशन मध्ये ऑप्टिक एक्सेस बघितलं सगळ्यात पहिले ऑप्टिक ऍक्सेस कधी म्हणायचं दोन गोष्टी ज्याला लक्षात ठेवायच्या पूर्ण रिमोट सेन्सिंग आणि पूर्ण एरियल फोटोग्राफीमध्ये ह्या लक्षात ठेवायच्या आहे कारण जर नाही लक्षात राहिलं तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही जबरदस्ती काही पण एक अंदाजे टोला मारून मारणारच असा आपल्या लोकल पहिली गोष्ट एक लाईन पासिंग थ्रू द कॅमेरा लेन्स हो कॅमेरा जर, जर लेन्स जर मी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मागे सांगितलं मी की एखादी फिल्म आहे स्ट्रेट बिलकुल मला माहित आहे मोबाईलच्या कॅमेरामध्ये फिल्म नसते त्यामध्ये सेन्सर असते ठीक आहे एक कन्सिडरेशन घ्या याच्यातून जी स्ट्रेट लाईन इन बिलकुल स्ट्रेट त्या मधून तिरपी नको स्ट्रेट लाईन्स येईल त्या लाईनला म्हटलं ऑप्टिक एसिड आणि ही लाईन मागच्या फिल्म वर्क आता कॅमेरा जो असतो बिलकुल कॅमेऱ्याच्या मागच्या फिल्म वर किंवा तुमच्या सेन्सर ही एक्झॅक्ट परपेंडिक्युलर असली पाहिजे असं जर असेल तरच त्याला ऑप्टिक ऍक्सिस म्हणायचं नाही तर तो ऑप्टिक ऍक्सिस नाही आहे नाही तर तुम्ही म्हणता हा इथून चला असा तिरपा आणतो तिकडे शक्यच नाही आहे टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक टर्मिनॉलॉजीच्या प्रत्येक कंटेंटच्या काही स्पेसिफिक डेफिनेशन्स आहेत ह्या अशाच आहेत म्हणून टेक्नॉलॉजी आहे किंवा तुमचे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड कंटेंट्स और पार्ट्स आहेत ठीक आहे आता व्हर्टिकल हा जर ऑप्टिक ऍक्सिस झाला तर मग व्हर्टिकल ॲक्सिस कधी म्हणायचं व्हर्टिकल ऍक्सेसमध्ये एलपी हे रिमोट सेन्सिंगमध्ये मॅक्झिमम आम्ही चेक केलं एक चार ते पाच मध्ये इथे व्ही ए शब्द नाही आला इथे एल चा आला म्हणून हे कॉन्स्टंट ठेवण्यात आलेलं आहे मनाने चेंज केलं नाही एखादी गोष्ट मनाने चेंज करण्यासाठी बरेचसे रूल्स आहे तुम्ही कुठलीही गोष्ट डायरेक्ट पब्लिश नाही करू शकत मग व्हर्टिकल ऍक्सेस कधी म्हणायचं व्हर्टिकल ऍक्सेस आपण तेव्हा म्हणू शकू हे थोडं क्लिअर करून देतो तुम्हाला इज अ लाईन पासिंग थ्रू द कॅमेरा लेन्स याही कंडिशन मध्ये होतं इज अ लाईन पासिंग थ्रू द कॅमेरा लेन्स पण इथे अटकलं होतं काय होतं इथे राईट अँगल टू द फिल्म आणि व्हर्टिकल कधी म्हणायचं इज अ लाईन पासिंग थ्रू द कॅमेरा लेन्स अँड इथे राईट अँगल होतं आणि इथे पॅरल टू द अर्थ ग्रॅव्हिटी आता अर्थची ग्रॅव्हिटी प्रत्येकाला माहित आहे खाली आणि आता इथे जी गोष्ट करताय बिलकुल ती डाउनवर्डची गोष्ट करताय शब्दाची बिलकुल ठीक आहे हा जो काही एरोप्लेनमध्ये ड्रोन जो कॅमेरा लागला असतो तो कॅमेरा जर एक्झॅक्ट जर खाली व्हर्टिकली खाली जर बघत आहे या कंडिशनमध्ये याच्या लेन्समधून जी काही लाईन जाते स्ट्रेट अर्थच्या ग्रॅव्हिटीला पॅरल म्हणजे अशा प्रकारे खाली एक्झॅक्ट व्हर्टिकल जी लाईन असेल त्या लाईनला म्हटलेला आहे ज्या त्या ऍक्सिसला म्हटलं आहे व्हर्टिकल ॲक्सिस सो इट इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड सर्फेस क्लिअर दिसत आहे इट इज परपेंडिक्युलर टू ग्राउंड सर्फेस तो एक शब्द आहे जस्ट फक्त तुम्हाला टॅकल करण्यासाठी फक्त ऑथर टू ऑथर्ड फक्त वर्ड व्हॅरी होणार आहे तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये कसं लिहिलं जाते आता तुम्ही ठरवा फक्त रिलेशन काय रिलेशन इज रिलेटेड टू टर्म त्या टर्मच्या रिलेटेड शब्द असला पाहिजे नाही फेकोलॉजी मध्ये काही नाही नसलं पाहिजे ठीक आहे पॉइंटिंग सायटिंग अँगल साइटिंग अँगल सगळ्यात महत्वाचं आहे इज द अँगल बिटवीन द ऑप्टिक एक्सिस अँड ग्राउंड सरफेस विच इज हॉरिझॉन्टल प्लेन साध्या भाषेमध्ये हा जो काही अँगल बनतोय का नाही हा अँगल किंवा वरतून ग्राउंडकडे ठीक हो, आहे याच्यामध्ये हा जो काही आता समजा मी इथे नाईन्टी डिग्री बघडला समजा लेन्स असा आहे ठीक आहे हा जो काही अँगल आहे दिस अँगल इन नोन एज पॉइंटिंग अँगल एक आहे नादिर नादिर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे ज्यांचं ॲस्ट्रॉनॉमी आहे हो अमरावती विद्यापीठामध्ये बरेचशा कॉलेजेसमध्ये आता मला माहिती नाही तुमच्या कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे नाही आहे एक सीओ सी म्हणून कोर्स आहे करिअर ओरिएंटेड कोर्स सीओ सी डिग्री आणि डिप्लोमा म्हणून त्याच्यामध्ये एस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रो सर्टिफिकेशन आणि डिप्लोमा कोर्सेस आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये आहे ज्यांना तुम्ही बी एस सीच्या सोबत पॅरलली करू शकता आणि आय थिंक दुसऱ्या कॉलेजचे पण स्टुडंट आहेत पार्टिसिपेट होऊ शकतात लिगली तर जे अस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिकचे स्टुडंट आहेत त्यांना ॲक्च्युली नादिर झेनीद अजमिथ अजमिथला अँगल हे शब्द ऍक्च्युली खूप फॅमिलीअर आहे एवढे फॅमिलीअर की या शब्दांवर ते काही पण करू शकतात कन्फ्युजन नाही आहे जास्त पण ज्या स्टुडंट्स ठीक आहे ज्यांनी आता रिमोट बद्दल अगोदर वाचून पण टाकलं असेल त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी ठीक आहे इझी आहे बिलकुल सगळ्या सगळ्या पण ज्यांना फर्स्ट टाइम बिलकुल हा शब्द बघतला आहे किंवा फर्स्ट टाइम बिलकुल आता समोर बरच वेळा आता वर्ड येणार आहे मग आता नादिर आणि झनीत नेमकं काय राहतात वन बाय वन बघून घेऊया नादिर काय आहे झिनीत काय सगळे शब्द वगैरे काय तर लक्षात ठेवा साधे वाचत आहे समजा तुम्ही हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे जमीन आहे आणि या जमिनीवर जर समजा तुम्ही उभे आहात ऑब्झर्वर जो आहे बिलकुल जमिनीवर उभे आहात आता डायग्राम आजच्या दिवस कन्सिडर करून घ्या डिजिटली अशीच काढू शकतो याच्या व्यतिरिक्त अजून जास्त काही जमणार नाही ठीक आहे तेवढं ऍडजस्ट करून घ्या आता था आजचं ओके ऑब्झर्वरच्या एक्झॅक्ट डोक्याच्या वरत स्ट्रेट जो पॉईंट असतो ना त्याला नाव देतात झेनिथ आणि ऑब्झर्व्हरच्या एक्झॅक्ट खाली ग्रॅव्हिटीचे एक्झाम स्ट्रेट बिलकुल परफेंट एकदम खाली जो पॉइंट असतो त्याला म्हणतात नादिर पॉईंट आता कळलं तुम्ही जिथे कुठे उभा आहात तुमच्या डोक्याच्या वरती स्ट्रेट जर इमॅजिनरी एक लाईन गेली तर तो जो पॉईंट राहील इन्फिनिटीवर स्ट्रेट बिलकुल परपेंडिक्युलर थोडा वेळी इन्क्लाइंड नसला पाहिजे त्याला म्हणतात झेनित वरती जो असतो तो आणि तुम्ही जिथे कुठे उभ्या आहात तुमच्या पायाच्या स्ट्रेट परपेंडिक्युलर एक्झॅक्ट खाली बिलकुल इन्फिनिटी अर्थमध्ये जो काही पॉईंट गेलेला आहे त्याला म्हटलेला आहे एक्झॅक्ट खाली थोडसं की दीर्पतर्पणी त्याला म्हणतात नादिर इथे पण बघा जिथे मागे फिल्म असते ना तिथून स्ट्रेट जो खाली जो गेलेला आहे ना बिलकुल दिस इज युअर नादिर पॉईंट दिस इज प्रिन्सिपल पॉईंट पी इज इंडिकेटेड बाय द प्रिन्सिपल पॉईंट अँड दिस इज युअर नादिर बिलकुल स्ट्रेट एक्झॅक्टली खाली असतात मग आता याचं काम आहे एरियल फोटोग्राफी स्टडी करताना एरियल फोटोग्राफीमध्ये तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहे ज्याच्यामध्ये हे टर्म्स वगैरे येणार आहे टर्म भरपूर आहेत टाइम खूप लागणार आहेत कारण मला पण माहिती आहे कॉलेजमध्ये जे काही तुमचं झाले असेल ऑब्व्हियसली कॉलेजमध्ये तुमचं एक लेक्चर किंवा दोन लेक्चर किंवा एक वीकमध्ये पण नाही झालं असेल मे बी तुम्हाला एक ते दोन महिने फक्त रिमोट सेन्सिंगमध्ये तुमचे गेले असेल मला कळतंय बिलकुल त्याच्यानुसार म्हणूनच बिलकुल हा थोडासा व्हिडिओ शांततेनं बनवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून सगळ्यांनाच बिलकुल कळला पाहिजे ठीक आहे आणि एक एक टर्म वाचून वाचून समजून समजून त्याचे मिनिंग सांगेपर्यंत आपण कम्प्लीट घेऊया जस्ट फक्त ऑनलाइन फक्त एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याला फक्त कंप्लीट करायचा आहे म्हणून असं कुठल्याही प्रकारे करणे जर तुमची कुठली क्वेरी असेल लाईव्ह चॅट चालू आहे तर तुम्ही लाईव्ह चॅटवर बिलकुल लाइव तुम्ही क्वेरी तुमची विचारू शकता कुठल्याही प्रकारची क्वेरी असो ठीक आहे नेक्स्ट बघूया मग आता बेसिक जर बघितलं तर जो तीन क्लासिफिकेशन बघितले होते तीनपैकी जो पहिला होता मग तो पहिला स्टार्ट करू पहिला करायचा आहे तुम्हाला टाइप्स ऑफ फोटोग्राफ सांगायचा आहेत मग टाईप ऑफ एरियल फोटोग्राफीमध्ये जे पहिले आहेत त्या पहिल्या तीनपैकी जो पहिला हो तो होता ऑन द बेसिस ऑफ ओरिएंटेशन ऑफ ऑप्टिक ऍक्सिस आता ऑप्टिक शब्द तुम्हाला माहित आहे लेन्स पासून स्ट्रेट गेलेली लाईन आणि फिल्मवरती परपेंडिक्युलर असली पाहिजे बिलकुल मागच्या सेन्सरवर त्याला म्हटलं ऑप्टिक ऍक्सिस मग या ऑप्टिक ऍक्सिसमध्ये ती ऑप्टिक ऍक्सिस कशी आहे ती ऑप्टिक ऍक्सिस बिलकुल स्ट्रेट तुम्ही खाली आहे थोडीशी तिरपी आहे की खूप जास्त तिरपी आहे एकदम हॉरिझॉन्टल आहे नेमका कसा तो कॅमेरा तुम्ही पकडलेला आहे त्याच्यानुसार क्लासिफिकेशन केलेला आहे साध्या भाषेमध्ये मग बघूया ते मग सगळ्यात पहिले येते व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ याच्यामध्ये ठीक आहे मग व्हर्टिकल एरियल फोटोग्राफमध्ये जर गोष्ट केली तर व्हर्टिकल एरियल फोटोग्राफमध्ये जर म्हटलं तर नावाचा शब्द आहे व्हर्टिकल उभा उभा म्हणजे कसा साधी गोष्ट आहे इज युअर व्हर्टिकल दि इज हॉरिझॉन्टल जी लेंथ इन लॉन्ग लाईन असते का नाही त्याच्याकडे कन्सिडरेशन असते एरियल फोटोग्राफीमध्ये सिम्बॉल्स बरेच वेळा वापरले जातात व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ आर टेकन बाय द कॅमेरा पॉइंटिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड इथेच आहे मग खूप साऱ्या काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी किंवा शिकण्याच्या बिलकुल नाही किंवा असे नाही की काही समजत नाही ठीक आहे समजलं नाही समज बिलकुल काही समज नाही नावाचा शब्द आहे व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ एरोप्लेन मधून जात असताना एक्झॅक्ट कॅमेराने व्हर्टिकली खाली बघून काढलेला फोटो म्हणजे व्हर्टिकल डाऊनवर्ड फोटोग्राफ किंवा व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ संपलं हे चांगला देअर फोर द ऑप्टिकल ऍक्सिस आता ऑप्टिक ऍक्सिस पुन्हा पुन्हा सांगतो आले ना म्हणून डेफिनेशन घेतली ऑप्टिक ऍक्सिस काय लेन्स मधून गेलेली स्ट्रेट इमॅजिनरी लाईन जी मागे जाऊन फिल्मवर परपेंडिक्युलर असते त्याला म्हटलेलं आहे आपण ऑप्टिकल ऍक्सिस ठीक आहे एक्झॅक्ट फिल्म नसन तुमच्याकडे डिजिटल मोबाईल आहे तुम्ही म्हणता आमच्या मोबाईलमध्ये फिल्म नाही आहे मोबाईलवर दादा लेन्सच्या मागे सेन्सर असतो ठीक आहे मल्टिपल पार्ट्स नाही कधी पण कॅमेरा बनला असतो सिंगल पार्टमध्ये नसते मग देअर फॉर ऑप्टिक ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड सरफेस तर याच्यातून स्ट्रेट गेलेले बिलकुल जो ऑप्टिक ऍक्सिस असेल दिस ऑप्टिक ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड सर्फेस इथं क्लिअर दिसत आहे इनफॅक्ट द ऑप्टिक ऍक्सिस इज नॉट एक्झॅक्टली व्हर्टिकल हो इथं झाली गडबड आणि ह्या हीच गडबड स्टार्ट करते एक नवीन जाला मनतात, क्लासिफिकेशन ज्याला म्हणतात क्लासिफिकेशन ऑर टाईप ऑफ व्हर्टिकल फोटोग्राफ व्हर्टिकल मध्ये दोन टाईप असतात एकाला म्हणतात ट्रू व्हर्टिकल फोटोग्राफ आणि दुसऱ्याला म्हणतात टिल्टेड व्हर्टिकल फोटोग्राफ बऱ्याचशा मध्ये मी पुन्हा सांगतो तुम्ही एक नोट वाचत आहे एक वाचत आहे की मल्टिपल बुक्स वाचत आहे माहिती नाही पण वाचा मल्टिपल्स वाचा जर तुमचा ऍक्सिस एक्झॅक्ट स्ट्रेट असेल एक्झॅक्ट स्ट्रेट म्हणजे झिरो डिग्री इकडे पण नाही झुकलेला आहे इकडे पण नाही झुकलाय बिलकुल झिरोवर आहे बिलकुल परफेक्ट एक डिग्री पण इकडे तिकडे नाही आहे इट इज कॉल्ड एज ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ पण जर या ऍक्सिसमध्ये कुठल्याही कारणास्तव एरोप्लेन हवेतून जात असताना कुठल्याही प्रकारचं एअर ड्रिफ्ट कुठल्याही प्रकारचं करेक्शन कुठल्याही प्रकारच्या चुकीमुळे जर या अँगलमध्ये थोडसा की चेंज आला ठीक आहे आणि थोडस म्हणजे किती थोडस म्हणजे एक डिग्री ते तीन डिग्री पर्यंतचा जर एरर आलाच एरर नाही म्हणतो शब्द पण एक डिग्री ते तीन डिग्री पर्यंतचं इन्क्लिनेशन जर आलं तर त्याला म्हणतात टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ ठीक आहे फ्रॉम द परपेंडिक्युलर प्लम लाईन टू द कॅमेरा ऍक्सिस आता मी पुन्हा सांगतो तुमच्याकडे असणारं जे काही लिटरेचर तुमच्याकडे अवेलेबल आहे सगळं जे कंटेंट आहे हे मिनिमम कमीत कमी वीस ते पंचवीस वेगवेगळे बुक्स आर्टिकल्स रिसर्च पेपर रिसेंटली पब्लिश आर्टिकल्स आणि ओल्ड जे काही बुक्स तुमचे रेफरन्स बुक तुमच्या सिलेबसच्या रेफरन्स बुक एम एस सीच्या रेफरन्स बुक सगळ्यांचा डाटा कलेक्ट करून फक्त बी एस सीच्या तुमच्या सिलेसबसमध्ये तुमचं कंटेंट काय हे फक्त कंटेंट त्यातून फक्त कलेक्ट करून तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे यातली कुठली लँग्वेज ही ओन लँग्वेज नाही आहे ही, ही बुकमधले पण इझीमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे बरेचशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुमच्यापैकी काही काही जणांच जे काही पहिलेच नोट आहे त्याच्यामध्ये मे बी प्लम शब्द राहील काही जणांकडे प्लम वर्ड पण नाही म्हणजे असा काही वर्ड्स नाही बिलकुल असते मल्टिपल बुक्स स्वतःहून वाचा स्टार्टिंगमध्ये आपण बघितलं होतं बिलकुल हो हो जर तुम्ही बुक्स नाही वाचाल तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही बिलकुल ठीक आहे तर हो जर लक्षात ठेवा जर स्ट्रेट लाईन असेल तर दिस इज युअर एक्झॅक्ट जर इन्क्लिनेशन इज झिरो देन इट इज नोन ॲज ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ इफ द इन्क्लिनेशन इज अप टू द वन टू थ्री डिग्री देन इट इज सिम्पली टर्मड ॲज टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ ठीक आहे मग आता जर टिल्टेड एरियल व्हर्टिकल फोटोग्राफ आणि ट्रू व्हर्टिकल फोटोग्राफ हे दोन शब्द बघितले आपण याच्यामध्ये काय होते कॅमेरा खाली बघतो स्ट्रेट बिलकुल ठीक आहे याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे समोर आता परपेंडिक्युलर प्लम्ब लाईन टू द कॅमेरा ऍक्सिस ठीक आहे आता प्लम्ब लाईन काय असते ते जर बघू ठीक आहे संपून टाकू अगोदर करू इट कव्हर स्मॉल एरिया व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ काय करतोय आता याला म्हणतात फील्ड ऑफ व्ह्यू हा जो रिजन असतो ना याला म्हणतात एफ ओ व्ही जसं की ह्युमन आय तुमचा डोळा वन एटीनी पाहू शकत एक काहीतरी अँगल बघत असेल तो जो काही अँगल तुम्हाला समोर तुमचा उजवा डोळा आणि डावा डोळा ज्या ज्या रेंज पर्यंत पाहू शकत आहेत बिलकुल आणि ते कंबाईंडली जे एक समोर बघितल्यानंतर जे इमेज ब्रेनमध्ये क्रिएट होत आहे तर त्या सेंटरमधल्या जे रिजन आहे ठीक आहे तर सेंटर सेंटरमधला रिजन इज नोन ॲज फिल्ड ऑफ व्यू आणि हे असतो डिग्रीमध्ये फिल्ड ऑफ व्ह्यू जसे की फॉर एक्झाम्पल घे तुम्ही एकशे तीन डिग्री किंवा एकशे चार डिग्री असं काही प्रत्येक कॅमेऱ्याच्या लेन्सचा प्रत्येक लेन्सचा ह्युमन आय साईटचा सा, इंडिव्हिज्युअल ह्युमनच्या लेफ्ट राईट आय साईटचा सा, एफ ओ व्ही हा वेगळा वेगळा असतो आता तुम्ही म्हणसाल की आता सांगितलं की दोन्ही डोळे मिळून एक वेगळे वेगळे का ठीक आहे तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांनी टेलिस्कोपवर टेलिस्कोप, टेलिस्कोप मीन्स टेलिस्कोप आर प्रोफेशनल टेलिस्कोप ना की छोटे मोठे मोनोकुलर्स ठीक आहे प्रोफेशनल म्हणजे काय जर तुम्ही शिवाय सायन्स कॉलेजमध्ये जर कधी व्हिजिट केलं तर तिथे त्यांच्याजवळ सी पी सी रेडी ठीक आहे सेलेस्ट्रॉन कंपनीचा सा, पुन्हा सांगतो सेलेस्ट्रॉन कंपनीचा सा एक चार लाखाचा सी पी सी एट हंड्रेड रेडी ऑटो जी पी एस एक टेलिस्कोप आहे दोन हजार नऊ साली इंटरनॅशनल इयर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी जेव्हा होतं तेव्हा अमरावती विद्यापीठातर्फे एक यूजीसी कडून एक प्रपोजल देण्यात आलं होतं त्याच्या थ्रू शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये एक टेलिस्कोप आणण्यात आलेला होता त्या टेलिस्कोपच्या व्यतिरिक्त तिथे जे की सी, -सी -डी, चार्ज कपल डिवाइस आणि अदर ऍस्ट्रो फोटोग्राफीसाठी लागणारे कॅमेरेज वगैरे सगळे काय अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर हे जे की प्रोफेशनल बिलकुल टेलिस्कोप आहे या टेलिस्कोपमध्ये हे शब्द किंवा इथे एक तुम्हाला काय असते आयपीस असतो जिथून तुम्ही एखादा स्टार किंवा मून बघता तुमच्यापैकी जेवढ्या लोकांनी बघितलं असेल ना तो आय पीस एकच आहे ते दोन नाही आहे तुमच्या मायक्रोस्कोप सारखे दोन पीस नसतात तिथे एकच आय पीस असतो त्या च्या बाजूला आणि सगळ्याच प्रोफेशनल मायक्रोस्कोपच्या सॉरी टेलिस्कोपच्या आयपीसच्या बाजूला एक छोटासा नॉब असतो तो नॉब असतो ह्युमन आय साईट फिक्स करण्यासाठी हे असं काही आहे की जसं की फिजिक्स मध्ये तुमचं काही ऑप्टिक्स शिकू राहिलो आहे पण हो हे गरजेचं आहे आय साईट का प्रत्येक ह्युमनचा लेफ्ट आणि राईट साईडची आय डोळा किंवा त्याची बघण्याची क्षमता त्याची कॅपॅसिटी सारखी नसते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर कोणाला जर चष्मा जरी असेल त्याच्या उजवा आणि डाव्या डोळ्याच्या चष्म्याची इव्हन पॉवर साध्या भाज्यामध्ये जे आपण म्हणतो ती जी के ची ती कदी -कदी है? कुणार्थ वन, कुणार्थ की लेन्सची आहे ती पण कधी कधी बरेच वेळा वेगळी असते ठीक आहे कोणाचं वन कोणाचं टू किंवा इव्हन एकाच व्यक्तीचं लेफ्ट राईटमध्ये पण वेगवेगळे व्हेरिएशन राहील हे व्हेरिएशन करेक्शनसाठी तुम्हाला ऑब्जेक्ट दूरचा व्यवस्थित क्लिअर ब्लर नाही दिसलं पाहिजे म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअल ह्युमनचा आय साईट हा वेगळा असल्यामुळे तिथे तो नॉब असतो ठीक आहे मग हे आहे म्हणून एफओ व्ही जरी मी सांगितलं तरी फील्ड ऑफ व्ह्यू मध्ये जो काही रीजन येतो हा रिजन खूप छोटा कवर होतो खूप जास्त एरिया जर कव्हर करायचा असेल तुम्हाला तर याला तुम्हाला काय करावं लागेल फील्ड ऑफ व्ह्यू वाढवा लागेल आणि खूपच मोठा एरिया जर कर का पुन्हा पुन्हा रिजन जर कव्हर करायचा असेल तर फिल्ड ऑफ व्ह्यू अजून वाढवा लागेल हा की झाला वन एटी अशा वन एटीवाल्या लेन्स नाव तर तुमच्यापैकी प्रत्येकालाच म्हणा माहित आहे याला म्हणतात फिश आय लेन्स किंवा हा जो इथून इथपर्यंत आहे याला आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये थर्ड फोर जो कॅमेरा त्याला म्हणतात वाईड अँगल लेन्स जो काही जवळपास शंभर डिग्रीपेक्षा वरती सॉरी हंड्रेड हो ऑब्व्हियसली हंड्रेडच्याच वरती राहील बिलकुल एक्झॅक्ट नाही माहिती मला अमाऊंट कारण प्रत्येकाचा का मोबाईल कंपनी वेगवेगळ्या व्हॅरी होणार आहे हंड्रेडच्या वरतीच राहील बिलकुल तर हे आहे कम्प्लीट आणि याच्यानुसार राहील तुमचं व्हेरिएशन मग साध्या भाषेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॅरेक्टर लक्षात ठेवायचं लिहायचं काय काय व्हर्टिकल एरिया फोटोग्राफ कसे काढतात काय काय राहते एक तर ते लिहा दुसरी गोष्ट इट कवर स्मॉल एरिया हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे याच्यामध्ये कारण याच्यावर फिलिंद ब्लँक्स क्यू एंट्रन्स एक्झाम मध्ये कुठेही विचारू शकतात की बाबा व्हर्टिकल फोटोग्राफ मध्ये तुम्हाला खूप कमी एरिया कव्हर होतोय बघा जमिनीचा तुम्हाला मोठा जर फोटोग्राफ काढायचा काय करायचा या, या फोटोग्राफ थोडा तिर्प करून टाकायचा मग हा काय करेल खूप लार्ज रिजनचा एरिया कव्हर करेल बघा जमिनीवर खूप लंबा एरिया बिलकुल कव्हर करेल आणि असा फोटोग्राफीला म्हणतात मग ऑब्लिक फोटोग्राफी, फोटोग्राफी जर समजा लेन्स तिरपा केला जर एखादा तुम्हाला जर एखादा ऑब्जेक्टचा किंवा कुठल्या पर्सनचा फोटो काढायला जात तिरपा केला ऑब्लिक केलं तर मोठा फोटो निघत नेक्स्ट शेप ऑफ ग्राउंड एरिया कवर्ड ऑन इट शोज स्क्वेअर ऑबलिक रेक्टँग्युलर मी पुन्हा सांगतो तुमच्यापैकी नव्याण्णव टक्के लोक ज्यांचा अभ्यास होऊन चुकला असेल असं ना जे लोक लाईव्ह व्हिडिओ बघत आहेत त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांचं रिमोट सेन्सिंग किंवा तुमचं जेवढे काही युनिट कारण घरी बसलाय कोरोनामुळे तुम्ही जेवढे जण घरी आहात बिलकुल तुम्ही तर पूर्ण कंप्लीट अभ्यास करून कारण तुम्ही एवढे इमानदार आहात बिलकुल सगळे जण की तुमची पाचव्यांदा दहाव्यांदा रिव्हिजन चालू असेल आता तर तुम्हाला तर हा शब्द बिलकुल अटकलाच असेल की बाबा हा इथे तर फक्त स्क्वेअर शब्द दा, असते रेक्टँगुलर कधी नसतेच बिलकुल रेक्टॅग्युलर होत नाही शकत कारण कुठेच लिहिलंच नाहीये कुठे लिहिलं याचा अर्थ असा नाही आहे की हे आस्पेक्ट रेशोचा कन्सेप्ट नाही आहे तुम्ही सध्या रिमोट सेन्सिंगमध्ये ॲडव्हान्स डिव्हायसेस जर बघितले ॲक्सेप्ट सी सी तर तिथे स्क्वेअर शेपच्या जागी आता ह्या इमेजेस तुम्हाला सिक्सटीन इस टू नाईन याचा आस्पेक्ट रेशो किती असतो फोर इस टू थ्री आणि याचा आस्पेक्ट रेशो किती असतो सिक्सटीन इस टू नाईन मध्ये पण आता मिळून जातो बिलकुल अवेलेबल आहे चेक करून घ्या सगळे काही तर रिसेंट मी म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं डाटा जो कलेक्ट केला आहे तुम्हाला तुमच्यासाठी जो काही व्हिडिओ बनवण्यासाठी हा डाटा ओल्ड जवळपास सगळे सगळे जुने जुने पुस्तकं जे की तुम्हाला रेफर केलेले आहे जे एम एस सी असतात वेगवेगळ्या विद्यापीठात असतात त्याच्या व्यतिरिक्त रिसेंटली जस्ट मागच्या हप्त्यात जो काही रिसेंट पेपर पब्लिश झाला आहे त्याच्या अगोदर पण जो झाला आहे ह्या सगळ्यांचा डाटा कलेक्ट करून तुमच्या सिलेबसमध्ये जे कंटेंट आहे फक्त हेच कंटेंट तिथून घेण्यात आलं बाकीचं कंटेंट नाही घेतला आहे बिलकुल तर याच्यामध्ये स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर दोन्ही शब्द आहेत जर तुम्हाला कोणी चुकीचं देत असेल बिलकुल ठीक आहे तर त्यांना जे काही इक्विवॅलेंट किंवा करस्पॉन्डिंग जे काही रिसर्च पेपर आहे किंवा हे असं असं असते तर तुम्ही त्यांना सांगू शकता रिचेकिंगमध्ये पेपर टाकलं कोणी जर क्रॉस चेक केलं तर बिलकुल डाऊनलोड करून दाखवा आणि कोणी ऑब्बे तुमच्यावर ऑब्जेशन नाही घेऊ शकत ठीक आहे पण तुमच्याकडे त्याचं प्रूफ पण लागेल जर तुमच्याकडे प्रूफ नाही तर त्या गोष्टीचा काही फायदा नाही आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये दोन प्रकार असतात पहिला कुठला होता ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ दुसरा कोणता होता टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ याच्यामध्ये किती राहील याच्यामध्ये ट्रिल्टेशन इन झिरो याच्यामध्ये वन टू थ्री पर्यंत राहू शकते बिलकुल जमीन कशी दिसते वरतून बघितलं जमीन जर बघितलं जमीन चौकोनी दिसते एरिया खूप कमी कवर होतो बिलकुल याच्यावर लार्ज एरिया कवर होत नाही बिलकुल आणि आजकाल बिलकुल रेक्टॅग्युलर पण बिलकुल रिजन अवेलेबल आहे हा होता आपला व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ कंप्लीटली मग आता जेव्हा गोष्ट केली होती ती प्लम फ्रॉम द पर्टिक्युलर प्लंब लाईन प्लम्ब लाईन प्लंब लाईन करायला म्हणायचं प्लम शब्द आय थिंक जणांना कळली असेल आता इमेज बघून ठीक आहे शब्द किंवा या, या, या लाइनची गरज एरियल फोटोग्राफी करताना गरज का पडली ओके त्याच्यासाठी ही डायग्राम बघा जेव्हा बघा तुमचा मागचा जो काही सेन्सर किंवा फिल्म आहे जर याच्यातही कुठल्याही कारणास्तोर जर इन्क्लिनेशन आलं जर या इन्क्लिनेशनमुळे कंपल्सरीने की तुमचा लेन्स हा हॉरिझॉन्टल असून त्याचा ऍक्सिस एकदम जमिनीकडे एकदम डाउनवर्डच आहे हा तिरपा पण होऊ शकतो पण तिरप असताना ऍक्सिस तर बिलकुल स्ट्रेट घ्यावा लागेल ला, ना कुठं ना कुठे आता ऍक्सिस तर स्ट्रेट जातो लेन्स मधून बिलकुल पण एक रेफरन्स लाईन घ्यायला लागेल ना ग्राउंडकडे कारण ग्राउंड पॅरल पण रेफरन्स लाईन घ्यायची ला, डेफिनेशन मध्ये घ्यायचे मग त्याच्यासाठी काय त्याच्यासाठी एक मेटल बॉब असतो जे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस वापरतात बिलकुल हे बघा अ लाईन विथ अ प्लम्ब अटॅच टू इट युज फॉर फाइंडिंग द डेप्थ ऑफ वॉटर ऑर डिटरमाइनिंग व्हर्टिकल ऑन द अपराइट सरफेस हो तुमचा सरफेस किंवा तुमचं जे काही प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तो कॅमेरा ठेवला आहे नो मॅटर तो व्हर्टिकल आहे का तो इन्क्लाइन म्हणजे ऑब्लिक फोटोग्राफी करत आहात का लेन्समधून ऑप्टिक ऍक्सिस तर स्ट्रेट चालला जाईल अरे पण तुम्हाला तर रेफरन्स लागेल ना का कारण जमिनीचा फोटो काढता ना तर रेफरन्ससाठी जी काही स्ट्रेट जमिनीवरून जी स्ट्रेट परपेंडिक्युलर लाईन जाईल त्याच्यासाठी काय आहे ऑप्टिक्स मध्ये तर तिथे जी लाईन असते ती असते प्लम्ब लाईन बघितलं वजनामुळे बिलकुल किती किती तिरपा असतो आता याच्या सेंटरमधून जर मी परपेंडिक्युलर लाइन काढली तर दिस लाइन इज ऑप्टिक लाईन इस ऑप्टिकून स्ट्रेट गेलेली लाइन आणि त्याच्या लेन्सच्या मागे फिल्म किंवा आपल्या आजच्या भाषेमध्ये सेन्सरला जर ती लाईन जर परपेंडिक्युलर जर असेल तर त्यालाच म्हटलेला आहे बिलकुल त्या लाईनला आपण ऑप्टिक ऍक्सिस ठीक आहे हा झाला ऑप्टिक ऍक्सिस पण ऑप्टिक ऍक्सिसच्या व्यतिरिक्त इथून जर स्ट्रेट जर खाली जर मी समजा एक लाईन काढली तर हे झाली माझी म्हणतात प्लंब लाईन इथे बघा इथून स्ट्रेट वजनामुळे बिलकुल ही जी की लाईन तयार होत आहे या लाईनला इथून जर मी एक लाईन स्ट्रेट इकडे जर काढली याला जर मी एक्सटेंड केलं दिस इज माय ऑप्टिक एक्सिस आणि इट इज नोन एज स्ट्रेट बिलकुल वजनामुळे खाली आलेली लाईन आहे दिस इज युअर अ प्लम्ब लाईन कळलं तर इथे तुम्हाला दिसत आहे शब्द बघा इथे प्लम्ब लाईन ठीक आहे आता फोटोग्राफ बघितल्यानंतर जसं इथे नाईन्टी डिग्री दिसत आहे तर कोणाला पण कळतं आहे की दिस इज युअर व्हर्टिकल फोटोग्राफ आता हा व्हर्टिकल फोटोग्राफ असल्यामुळे तुमचा ऑप्टिक ऍक्सिस पण हीच लाईन आहे आणि प्लम लाईन पण हीच लाईन आहे दोन्ही बिलकुल असं समजा की इमेजमध्ये ओव्हरलॅप झाला आहे बिलकुल दोन्ही एकच लाईन आहे बिलकुल दोघांमध्ये काही चेंजेस नाही आहे पण चेंज किंवा दूर दूर कधी दिसेल म्हणून तुम्हाला या कंडिशनमध्ये नाही ती दिसेल या कंडिशनमध्ये म्हणजेच तिरप्या कंडिशनमध्ये म्हणजेच तुमचे प्लॅटफॉर्म किंवा कॅमेरा कॅमेराचे लेन्सेस जे तिरपे किंवा इनक्लाइंड किंवा ऑब्लिक माउंट केल्या जाईल म्हणजे ऑब्लिक फोटोग्राफीस मुद्दाम काढायचे त्याच्यासाठी तेव्हाच बिलकुल ही लाईन क्लिअरली आयडेंटिफाईड होईल ज्याला आपण नाव दिलेलं आहे प्लंब लाईन कळला ना प्लम लाईन काय म्हणतात प्लम प्लबिंग साध्या भाषेमध्ये या मेटलच्या बॉबला आपण प्लंब म्हटलाय वजनामुळे बरोबर ग्रॅव्हिटीमध्ये खाली बिलकुल हा डाऊनवर्ड जातो बिलकुल ठीक आहे इथे एक्झॅक्ट बिलकुल आणि याची गरज असते या लाईनला म्हणतात बिलकुल एक्झॅक्ट खाली येणाऱ्या दिस इज युअर प्लंब लाईन नेक्स्ट बघूया ओके तर फर्स्ट जो बघितला होता फर्स्ट बघितला होता लक्षात एक थोडस क्विक व्हिडिओ सांगतो वर्टिकल एरियल फोटोग्राफ ज्याच्यामध्ये जमीन चौकोनी दिसते एरिया कमी कवर होतो आणि याचे अजून दोन पार्ट होते एका पार्ट मध्ये किंवा एका सब टाईपला नाव दिलं होतं आपण ट्रू ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ ज्याच्यामध्ये इन्क्लिनेशन इज झिरो असलं पाहिजे आणि दुसरा असतो टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ ज्याच्यामध्ये इन्क्लिनेशन ऑफ ऑप्टिक ऍक्सिस इज फ्रॉम वन डिग्री टू अप टू दी थ्री डिग्री इट शड नॉट बी मोर दॅन थ्री डिग्री ठीक आहे मग तो इन्क्लिनेशनमध्ये मध्ये चालला जाईल बिलकुल ठीक आहे आणि तुम्ही म्हणता चार असलं तर काय चालते पाच असलं चालते का चालून जाते का तर हे जे पॅरामीटर्स आहे हे जे काही एजन्सीज आहे जे स्टँडर्ड ठरवतात किंवा इंडियन रिमोट सेन्सिंग असेल किंवा जे एम असेल ऑबियस त्या ठरवलेले पॅरामिटर ऑबियस तुम्हाला त्यांना करावं लागेल त्याचा आन्सर मी पण नाही देऊ शकत तुम्हाला बिलकुल किंवा ते, ते पॅरामीटर मी पण नाही ठरवू शकत मी ते माझ्या मनाने चार पण नाही लिहू शकत बिलकुल त्यांनी म्हटलं की बाबा जे लोक स्टँडर्ड्स तयार करत असत ठीक आहे त्यांनी म्हटलं चार पर्यंत चालते इट्स अलाउड ठीक आहे मग त्याच कंडिशनमध्ये आपण म्हणून पण म्हणू शकतो चार पर्यंत अलाउड आहे याचा रेफरन्स याचं स्टँडर्ड्स कुठे ना कुठे अवेलेबल आहे बिलकुल ठीक आहे तर त्याचे स्टँडर्ड्स जर नाही तर तुम्ही मनाने कुठल्याही गोष्टी नाही सांगू शकत दुसरं ऑब्लिक एरियल फोटोग्राफ नावच ऑब्लिक आहे ऑब्लिक म्हणजे तिरपा आता काय आता तुमचा जो ऑप्टिक एक्सेस आहे ना तो ऑप्टिक स्ट्रेट निघाला पाहिजे ऑप्टिक एक्सेस तुमचा तिरपा गेला पाहिजे पण तिरपा म्हणजे नेमकं किती तिरपा एवढा तिरपा की एवढा तिरपा ठीक आहे याला म्हणतात लो ऑब्लिक एरियल फोटो बघून घ्या जेव्हा एकदा स्ट्रेट आली होती लाईन त्याला म्हटलं होतं व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ जर थोडासा तिरपा असेल थोडा म्हणजे एक नेमकं किती थोडा थोडा शब्द म्हटलं तर किती तिरपा बिलकुल ठीक आहे तर थोडा तिरपा मीन्स जवळपास एक थर्टी डिग्री पर्यंतचा अँगल चालतो ठीक आहे आता हा जो अँगल जो घेतलेला इथे कन्फ्युज नका फ्रॉम हॉरिझॉन्टल नॉट फ्रॉम व्हर्टिकल बिलकुल ठीक आहे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल काय असते हे कन्फ्युजन नका हा डाटा करेक्ट आहे इथे कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन नाही इथे काहीच चुकलेलं नाही आहे बिलकुल काय सांगतो इथून जर समजा जवळपास एक तीस डिग्रीचं जर समजा अँगल जर बनत असेल दिस ज्याला म्हणतात लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ पण हाय अँगल इज अप टू जर सिक्स्टी डिग्री जर असेल बिलकुल ऑप्टिक एक्सिस त्याला म्हंटल तुम्ही हाय अँगल एरियल फोटोग्राफ बिलकुल ठीक आहे मग आता मग हाय अँगल किंवा हाय ऑब्लिक मग असं जर असेल तर आता वन बाय वन बघून घेऊ नेमकं आता हा प्रकार काय आहे ठीक आहे बघा आता ऑब्लिक so, एरियल फोटोग्राफ आर टेकन बाय द कॅमेरा विच हॅज द ऑप्टिकल ऍक्सिस बिंग ऑब्लिक टू द ग्राउंड सरफेस हो जर ही तुमची जमीन आहे व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ मध्ये एक्झॅक्ट परपेंडिक्युलर राहतात पण याच्यामध्ये पूर्ण तिरपराग करायचा आहे बिलकुल याच कंडिशन यालाच म्हणतात ऑब्लिक एरियल फोटोग्राफ द अँगल विच इज कॉल्ड पॉइंटिंग ऑर सायटिंग तर आपण साईट अँगल म्हणून तुमच्या डेफिनेशन मध्ये आपण घेतलं होतं सायटिंग अँगल कधी म्हणायचं इथून या लाईनपासून तर या लाईनपर्यंत जो काही अँगल तयार होईल जो काही अँगल तयार होईल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर अंशी जो काही अँगल तयार होईल दिस अँगल इज नोन एज सायटिंग अँगल रेंजेस फ्रॉम ट्वेंटी डिग्री टू सिक्स्टी डिग्री ठीक आहे ट्वेंटी टू सिक्स्टी इज अ आताच्या लेटेस्टनुसार नाही तर तुम्हाला अगोदरच सांगितलं मी तीस ते साठ लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही तर थर्टी टू सिक्स्टी एवढंच तुम्ही रेफरन्स एवढं लक्षात ठेवा तुम्ही ट्वेंटी लक्षात पण नवा ठेवा ठीक आहे कन्फ्युजन होऊन जाईल देर आर टू टाईप्स ऑफ ऑब्लिक एरियल फोटोग्राफ्स एकाला म्हणतात लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ आणि दुसऱ्याला म्हटलं आहे हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफ इथे क्लिअर दिसत आहे दिस इज व्हर्टिकल फोटोग्राफ आणि ऑब्लिकमध्ये काय झालं ऑब्लिकमध्ये बिलकुल इथे बघा खूप कमी एरिया कवर होतोय आणि इकडे खूप जास्त समोरपर्यंतच ही लाईन जिथपर्यंत कंटिन्यू राहील बिलकुल बघा इथे किती मोठा लार्ज एरिया कवर झालेला आहे आणि इथे खूप कमी एरिया कवर झालेला आहे बिलकुल ठीक आहे याचा ऑप्टिक ऍक्सेस ऑब्व्हिअसली तिरपा असेल याचा ऑप्टिक ऍक्सेस एक्झॅक्ट व्हर्टिकल होता याच्यात जी प्लंब लाईन याची इथे आणि याची पण अशी व्हर्टिकलस राईन बिलकुल ठीक आहे मग याच्यामध्ये जे दोन प्रकार आहेत लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ आणि हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफ आता हे वन बाय वन आता हे पण बघून घेऊया बिलकुल आता हे सगळे काय प्रकार राहते पण जेव्हा तुम्ही ऑब्लिक फोटोग्राफीची गोष्ट करताना स्टार्ट करायचं आहे तर स्टार्ट करायच्या अगोदर पुन्हा तो शब्द इथे जर बघितलं तर हे बघा हाऊ ग्रीड ऑफ सेक्शन लाईन अपियर्स ऑन व्हिरियस टाईप ऑफ फोटो जेव्हा वरतून तुम्ही फोटो असता तुम्ही वर्टिकल फोटो काढला तर ग्रीड पॅटर्न कसं दिसते बिलकुल स्क्वेअर याच्यात ट्रॅपेझो हेड्रॉन मीन्स हे बघा हा काय आकार असा ग्रीड पॅटर्न कन्सिडर करतोय दिस युअर ग्रीड पॅटर्न याच्यामध्ये दिस युअर हाय ट्रॅपेझोन ठीक आहे समोर पण इथे राहते बिलकुल दिस इज आणि इथे एक लाईन दिली आहे दिस इज युअर हॉरिझोन हॉरिझॉन काय राहतं जमीन आणि ऍटमॉस्फिअर ज्या लाईनवर भेटते त्याला म्हणतात हॉरिझॉन साध्या भाषेमध्ये तुम्ही त्याला क्षितिज म्हणता जर समजा सूर्यास्त झाला आणि सूर्यास्तानंतर सूर्य जिथे डुबतो तर ती जी लाईन दिसते ना जमिनीची आणि आकाशाची भेटताना तर त्या लाईनला म्हणतात क्षितिज किंवा हॉरिझॉन ती लाईन फक्त हाय ऑब्लिक मध्येच दिसते आणि हे बऱ्याच वेळा एंट्रन्स किंवा सी क्यू किंवा फिलिन द ब्लँक्समध्ये विचारतात की बाबा हॉरिझॉन कोणत्या टाईपच्या एरियल फोटोग्राफीमध्ये दिसतो किंवा बघायला मिळतो तो मिळेल तुम्हाला फक्त हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफीमध्ये ठीक आहे फक्त बाकी दुसरं कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही बघा तो याच्यामध्ये कॅमेरा लेन्स याच्यामध्ये बघा आणि याच्यामध्ये बघा हा जर अँगल बघितला तुम्ही स्ट्रेट मी ते प्लम्प लाईन काढतो या प्लम्प लाईनपासून हा अँगल बघा आणि मी ते अजून एक प्लम्प लाईन काढतो या प्लम्प लाईनपासून हा अँगल बघा बेलुकुल ठीक आहे याच्यामध्ये जर तुम्ही हा अँगल जर बघत असाल तर दिस इज निअर अबाउट बिलकुल थर्टीन दिस इज नियर अबाउट बिलकुल सिक्स्टी तर हा जो काही अँगल आहे मग याला म्हणतात लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ आणि हाय हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफ या तीन गोष्टीमध्ये अजून काय आहे जर तुम्ही बघितलं हा एरिया बघत आहे का व्हर्टिकल ने किती के एरिया कव्हर केला खूप कमी त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त लो ऑब्लिक जर तुम्ही स्क्वेअर किलोमीटरमध्ये जर एरिया जर काउंट करण्याचा प्रयत्न केला किंवा याचा एरिया जर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला बघा लेंथ आणि ब्रेड जर मोजून करायला जास्त आणि इथे हाय ऑब्लिकमध्ये तर खूप त्याच्यापेक्षा जास्त एरिया कव्हर झाला आहे बिलकुल ठीक आहे बघा स्क्वेअर ग्रीड पॅटर्नमध्ये आणि पॅटर्न पॅटर्नमध्ये या लाईन्स बघा ह्या लाईन एकमेकाला पॅरल आहे ठीक आहे इथे पॅरल आहे बिलकुल इथे पॅर पॅरल आहेत याही कंडिशनमध्ये म्हणून सांगतो आहे फक्त इमेज तिरपी आहे पण लाईन पॅरल आहे ग्रीड मध्ये लाईन पॅरल आहे बिलकुल ठीक आहे त्याच्यात कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे तर एरोप्लेन मधून व्हर्टिकल लो अँगल आणि हाय अँगल म्हणजेच लो ऑब्लिक आणि हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफी करताना फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे किती रिजन कवर होतो इथे क्लिअर दिसतोय लो थोडा त्याच्यापेक्षा जास्त पण याची लाईन पुन्हा जाऊन कुठे ना कुठे जमिनीला मीट होत आहे ही गोष्ट तुम्हाला समजायची आहे पण जर तुम्ही याची गोष्ट केली ना तर हा कुठे ना कुठे इन्फिनिटीवर जायच्या अगोदर हा हॉरिझॉन इथे दिसणं चालून जातो म्हणजे हवा आणि जमिनीच्या मधातली जी स्ट्रेट लाईन ज्याला तुम्ही शितीचा शब्द वापरता बिलकुल ठीक आहे मराठी आणि हिंदीमध्ये दोन्ही ठिकाणी तर ती लाईन दिसणं चालू करते आणि जर विचारलं की बाबा हॉरिझॉन कुठे बघायला मिळतं तर हॉरिझॉन फक्त हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफमध्येच फक्त बघायला मिळेल कारण तो एवढा तिरपा करून टाकला आहे बिलकुल की तोपर्यंत बिलकुल जमीन आणि तुमचं ऍटमॉस्फिअरच्या मधातली एक लाईन ही क्लिअरली ऑब्झर्वेबल राहते तिथे बिलकुल ठीक आहे एरियाची गोष्ट केली तर कमी त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त एरिया कवर केलाय इकडे पण तेच आहे कमी त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यापेक्षा जास्त एरिया कवर करून टाकलेला बिलकुल अँगलची जर गोष्ट केली बिलकुल झिरो टू अप टू जर ची गोष्ट केली तर झिरो टू वन टू अप टू थ्री इथे ट्वेंटी टू थर्टी बिलकुल आणि इकडे अप टू सिक्स्टी डिग्री बिलकुल ठीक आहे हे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये आता समोर बघू आता बघू कॉन्व्हर्जन फोटोग्राफ आता अगोदर आतापर्यंत जे तुम्ही बघितले आतापर्यंत दोन फोटोग्राफ बघितले एक व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ दुसरा जो बघितला होता तो बिलकुल ऑब्लिक एरियल फोटोग्राफ या दोन्ही फोटोग्राफमध्ये एक गोष्ट कॉमन आहे काय हे दोन्ही फोटोग्राफ जे घेण्यात आले होते हे एक दोन्ही एका सिंगल कॅमेरावरून घेण्यात आलेले फोटोग्राफ आहे पण कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ हे दोन वेगवेगळ्या प्रकारे घेतात तसे एक कॉनवर्ज करणे म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणे दोन गोष्टीसाठी दोन कॅमेरे दोन लेन्स लागतील दोन कॅमेरे दोन लेन्सनी एकत्र एकाच वेळेस एक्सपोज करून घेतलेल्या फोटोग्राफला म्हणतात कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ ला का कारण शटर दोन लागेल लेन्स दोन लागेल बिलकुल कॅमेरे दोन लागेल पण बरेचशा आता आता जुने जर मोबाईल बघितले तर जुन्या मोबाईलमध्ये एकच लेन्स राहायचा ठीक आहे मग आजपासून दोन वर्षापूर्वी जर समजा तुम्हाला दोन वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी शूट करायचं आहे तर मोबाईलवरून करायचा तर त्यात तुम्ही काय करतो दोन मोबाईल वापरायला लागत होते का कारण मोबाईलवर लेन्सच एक होता पण समजा आता तुम्हाला इथून एक लो अँगल इथून समजा एक वाईड अँगल फोटो काढायचा आहे आणि आता प्रेझेंटली जे काही मार्केटमध्ये मोबाईल आहे या मोबाईलमध्ये तुम्हाला एक दोन तीन चार कॅमेरे मिळत आहे बिलकुल तर या कंडिशनमध्ये काय होईल डिवाइस एकच आहे आणि लेन्सेस एकाच डिव्हाइसवर मल्टिपल आहे इथे काही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये फोटोग्राफ घेताना असत होते कॉन्व्हर्जन्ट फोटोग्राफी दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या जाऊ शकते बिलकुल एक एक तर दोन कॅमेरे वापरा ज्याला दोन इंडिव्हिज्युअल लेन्स असेल नाही तर एक असा कॅमेरा वापरा की ज्याच्यात मल्टिपल लेन्स असेल तर हो आजकाल तुमचे प्रत्येकाचे मोबाईलच असे की ज्याच्यामध्ये मल्टिपल लेन्स आहे कमर्शियल कॅमेरे असे राहतात का हो कमर्शियल कॅमेराजमध्ये नऊ नऊ सात सात लेन्सेस एकाच कॅमेऱ्यामध्ये राहतात मे बी तुमच्या मोबाईलमध्ये आजपर्यंत हायेस्ट तुम्ही कॅमेरे पाच सात बघितले असेल कमर्शियल कॅमेराजमध्ये मॅक्झिमम सात सात नऊ नऊ बारा बारा लेन्सेस राहतात ते दिसायला कसं असते ते पण बघून घेऊया बिलकुल ठीक आहे तर दोन गोष्टीतून कॉन्वर्ज कॉन्वर्ज म्हणजे एकत्र येऊन घेतलेला ओव्हरलॅप झालेल्या रिजनमुळे जो काही फोटोग्राफ असतो त्या फोटोग्राफला साध्या भाषेमध्ये आपण म्हटलं आहे कॉन्व्हर्जन फोटोग्राफ दीज आर डन विथ द सिंगल शब्द लक्षात ठेवायचे सिंगल ट्विन लेन्स वाईड अँगल कॅमेरा आहे आतापर्यंत व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ किंवा ऑब्लिक एरियल फोटोग्राफमध्ये वाईड अँगल शब्द आला तर का नाही कारण इथे अँगलबद्दल म्हणून इथे अँगल्स एफ ओ व्ही शब्द महत्त्वाचे आहेत बिलकुल ठीक आहे कुठेही हा वाईड अँगल लिहिता येत ये नाही का कारण असं कॅमेरा फिजिक्स आणि ऑप्टिकच्या नुसार कधी काम पण करणार नाही ना तुम्हाला जे तुम्ही लिटरेचरमध्ये वापरता ना लिटरेचर वाईज तुम्हाला कधी असा डाटा पण आउटपुटमध्ये दे देणार बिलकुल नाही देणार बिलकुल ते ठीक आहे मग याच्यासाठी एक गोष्ट सिंगल ट्विन लेन्स एक सिंगल दोन लेन्सचा वाईड अँगलवाला एक सिंगल कॅमेरा और टू सिंगल लेन्स वाईड अँगल कॅमेरा दोन कॅमेरा सिंगल लेन्सवाले याला एक सिंगल लेन्स आहे याला एक सिंगल लेन्स आहे यांच्यामुळे येणारा फोटोग्राफ आणि यांच्या ओव्हरलॅपिंगमुळे येणारा फोटोग्राफला म्हणतात कॉन्व्हर्जन फोटोग्राफ पण तो फोटो कसा असला पाहिजे तो फोटो असला पाहिजे ज्या दिशेने एरोप्लेन जात आहे दिस डायरेक्शन इज मस्ट जर तुम्ही एक्झाम मध्ये ही डायरेक्शन काढत नाही हा तर ऑबियसली डायरेक्शन महत्वाची आहे कारण समोर आणि बॅकवर्ड फॉरवर्ड अँड बॅकवर्ड या दोन प्रकारे हे फोटोग्राफ घेण्यात घेता येत असतात बिलकुल आणि तुम्ही जर डायरेक्शनच मेन्शन करत नाही हा तर नेमकं कळत नाही आहे की कॉन्व्हर्जनमध्ये प्लेन लाईन कोणची आहे आणि कोणची नाही प्लेन लाईन एंड फ्लॅट लाईन जर समजा तिथे मेन्शन केलीच नाही तर ऑब्व्हिअसली कम समजल्या नमुळे कंटेंट हे चोरीचं किंवा कॉपी करून लिहिलेलं आहे लगेच लक्षात येते बिलकुल म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी बिलकुल तुम्हाला मेन्शन करायच्या मध्ये त्याच्यामध्ये लक्षात ठेवा साध्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं जुने मोबाईल ज्यात एक लेन्स असतो आणि नवीन मोबाईल ज्याच्यामध्ये दोन लेन्स तीन लेन्स आहेत बिलकुल एक असे डिवाइस घ्या असे दोन मोबाईल घ्या किंवा असे दोन कॅमेरे घ्या ज्याच्यात एक सिंगल सिंगल लेन्सेस आहे नाहीतर एकच एक एक कॅमेरा घ्या ज्याच्यात मल्टिपल लेन्सेस आहे बिलकुल म्हणजे तुमचे कॅमेरे म्हणजे काम झालं पाहिजे पण एक कंडिशन आहे ती कंडिशन काय जी दोन्ही याच्यात कॉमन आहे वाईड अँगल कॅमेरा आणि वाईड अँगल कॅमेरा कॅमेरा शुड बी वाईड अँगल जर असेल तरच कॉन्वर्जन टाइपची फोटोग्राफी होऊ शकते नाहीतर ही गोष्ट शक्य नाही आहे कुठल्याही रिमोट सेन्सिंग सगळे जर तुम्ही चेक करू शकता सगळ्या तुम्हाला तो एकच रेफरन्स मिळेल मध्ये फक्त वाईड अँगलचा ठीक आहे कपल रिजिड इन द सेम माउंट सो दॅट इच कॅमेरा इंटेनशनली टिल्टेड इंटेन्शनली म्हणजे मुद्दाम जेव्हा त्याला तिर्पे करतात एका पर्टिक्युलर एंगल करायचा का कारण प्रकारची फोटोग्राफी करायची प्रिस्क्राईब अमाऊंट किती आहे प्रिस्क्राईब अमाऊंट पंधरा ते वीस डिग्रीची प्रिस्क्राईब अमाऊंट आहे ठीक आहे आता ऑर आहे म्हणून एक रेंज आहे बिलकुल पंधरा पासून ते वीस डिग्री पर्यंतची फ्रॉम व्हर्टिकल ठीक आहे फ्रॉम व्हर्टिकल म्हणजे व्हर्टिकल राईन या व्हर्टिकल पासून पंधरा डिग्री किंवा अप टू वीस डिग्री एक इकडे आणि इकडून पण पंधरा ते वीस डिग्री इकडे अशी जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करता तेव्हा या एका लेन्सनी आणि या एका लेन्सनी घेतली फोटोग्राफी दिस कंबाईनली नोन एज युअर कॉन्वर्जंट फोटोग्राफ आणि कॉन्व्हर्जनमुळे होते काय इथे होते थोड्याफार प्रमाणात बिलकुल लॅपिंग आणि या लॅपिंगला म्हणतात ओव्हर लॅपिंग एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती मर्ज होणे येऊन जाणे बिलकुल ठीक आहे आणि हे कधी होत असते जेव्हा तुमचा एरोप्लेन समोर जात असतो तर समोर जात असताना असं समजा की एरोप्लेनची ही डायरेक्शन आहे जायची इथे दोन तुम्ही माउंट केलेले आहे कॅमेरे एक कॅमेरा इथे माउंट केलाय दुसरा कॅमेरा तुम्हाला इथे माउंट करायचा असतो हा जो कॅमेऱ्याचा ऍक्सिस आहे हा इकडनं तीस डिग्रीचा असला पाहिजे जवळपास किंवा वीस डिग्रीचा हा पण इकडनं वीस डिग्रीचा असला पाहिजे अशा वेळेस हे दोघं जेव्हा फोटो काढतात या दोघांच्या फोटोमध्ये हा जो रिजन जो कॉमन दिसतोय तुम्हाला हा रिजन नाही इकडचा रिजन नाही हा जो काही कॉमन रिजन दिसतो आहे कॉमन शब्द म्हटल्या हा मर्ज झालेला रिजन म्हणा किंवा ओव्हरलॅप झालेला रिजन म्हणा दिस एवढ्याच रिजनचा फोटोग्राफ इज नोन ॲज कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ साध्या भाषेमध्ये बिलकुल पण हे कधी असते हे प्रत्येक वेळेस फ्लाईट समोर जात असताना बिलकुल एकदा फॉरवर्ड डायरेक्शनने काढलेला फोटो आणि एकदा बिलकुल त्याच्यामध्येच आफ्टर फोटोग्राफ किंवा बॅकवर्ड डायरेक्शनने माउंट केलेला कॅमेऱ्याने काढलेला फोटोग्राफ दोघांना कंबाईन करून जे काही आपण फोटो ॲज आउटपुट बघतो त्याला म्हटलेला आपण कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ मग आता अगेन काय द कॅमेरा वॉज एक्सपोज ऍट सेम टाईम हो ही गोष्ट सगळ्यात महत्वाची नाहीतर तुम्ही म्हणसान की बाबा एका सेकंदा अगोदर मी याचा फोटो काढतो दुसऱ्या सेकंदानंतर तो, तो फोटो काढतो सगळ्यात चुकीची दोघांचा जो टाइम ऑफ एक्सपोजर पाहिजे दो शुड बी सेम असं समजा की दोनही कॅमेऱ्याच्या बटना किंवा त्याचे एकाच वेळेला किंवा एकाच टाइमला क्लिक करायचं आहे तुम्हाला फोटो काढायचा आहे बिलकुल साध्या भाषेमध्ये बिलकुल जर थोडंसंही मिली सेकंडचा डिले असेल तर तो फोटो जसा बाय तसा मर्च होणार नाही किंवा ओव्हरलॅप होणार नाही नेक्स्ट फॉर प्रिशियस मॅपिंग द ऑप्टिकल ऍक्सेस ऑफ द कॅमेरा आर पॅरल टू द लाईन ऑफ फ्लाइट बिलकुल हा जो काही लाईन असतो ठीक आहे दिस लाईन शुड बी आता ही जी काही लाईन म्हटली आहे प्रिशियस मॅपिंग ऑप्टिकल ऍक्सेस ऑफ द कॅमेरा आर पॅरल टू द लाईन ऑफ फ्लाईट तर तुम्ही जर ऑप्टिक ऍक्सेस जर बघितलं असाल तर ऑप्टिक ऍक्सेसमध्ये इथे तुम्हाला असं दिसून राहिलं आहे पण जेव्हा तुम्ही रनिंगच्या कंडिशनमध्ये जर इमॅजिन करा आता ही का है? ही आहे टू डायमेन्शनल डायग्राम आता जर एक गोष्ट तुम्हाला थोडीशी कठीण वाटत नाही तर समोर बघू तुम्हाला जर म्हणजे समजण्यासाठी जर एखाद्या दुसऱ्या एखाद्या ॲनिमेशननी जर समजत असेल तर आपण प्रयत्न करू जेव्हा एखादी डायग्राम टू डायमेन्शनमध्ये ड्रॉ केलेली असते तेव्हा बऱ्याचशा गोष्टी किंवा कन्सेप्ट साईड व्ह्यू टॉप व्ह्यू हे समजण्यासाठी किंवा इमॅजिन करण्यासाठी थोडेसे हार्ड जातात मग या कंडिशनमध्ये आपण थ्री डायमेन्शन्स डायग्राम वापरतो तुम्ही गॅरंटी देतो की हे सेंटेन्स कामाचा आहे म्हणून वाचून घेतोय त्याच्यात शब्द लिहिलाय पॅरल टू द लाईन ऑफ फ्लाईट का कारण एंट्रन्स एक्झाम मध्ये किंवा द ब्लँक्स मध्ये अशा गोष्टी विचारू शकतात म्हणून पण नसेल समजलं बिलकुल मी गॅरंटी देतो तर पुन्हा नेक्स्ट एन आर एलाईड्स मध्ये आपण थोडंसं समजण्याचा थोडा प्रयत्न करू नेक्स्ट लास्ट बघू फॉर रिकनसेन्स फोटोग्राफी द कॅमेरा ऍक्सेस आर ॲट हाय अँगल टू द लाईन ऑफ फ्लाईट ओके मग रि मग आता रिनसन्स फोटोग्राफी कधी काढायची किंवा काय काम असते आपण याच्या अगोदर पण बघितलं बिलकुल आणि जर असे जर फोटोग्राफी करायची असेल तर तेव्हा माउंटिंग जी, ते जी केला जाते ही हाय अँगल हाय अँगल म्हणजे जर इथे जर रेफरन्स दिला आपण पंधरा आणि वीस तर पंधरा की वीस आणि हाय अँगल कोण आहे ऑब्व्हिअसली ट्वेंटीज हाय एंगल तर जे काही त्यांचं स्टँडर्ड्स असेल अकॉर्डिंग टू तुम्ही मिलिट्री बेससाठी काम करताय की तुम्ही सिविल सर्व्हिसेससाठी काम करताय तर अकॉर्डिंग टू जे काही त्यांचे बिलकुल स्टँडर्ड्स आहेत ते हाय अँगल थर्टी असेल तर थर्टीवर सेट करा बिलकुल तर हे काही पॉईंट्स आहे जे ॲक्च्युली मेन्शन करायचे असते कॉन्वर्जन फोटोग्राफीमध्ये तर कॉन्वर्जन फोटोग्राफी साध्या भाषेमध्ये प्लेन ज्या दिशेने जातो फ्लाईट लाईन ज्या दिशेने जातो ते जात असताना एकदा फॉरवर्ड डायरेक्शनने एकदा बॅकवर्ड डायरेक्शनने काढलेला सेम टाईममध्ये काढलेला क्लिक केलेला फोटो त्याला म्हणतात बिलकुल कॉन्वर्जन्ट फोटोग्राफ या फोटोग्राफ फोटोग्राफमध्ये सगळा रिजन इज नॉट अ फोटोग्राफ म्हणजे हा पार्ट नाही कन्सिडर केला जात मी पुन्हा सांगतो हा पार्ट नाही कुठला पार्ट फक्त हा सेंट्रल पार्ट जो मधातला पार्ट आहे दिस पार्ट इज युअर फोटोग्राफ ऍक्च्युली जो ओव्हर झाला असतो ठीक आहे दोघांमुळे याला म्हटलंय आणि या दोन वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता तुम्ही एक तर ड्युएल लेन्स सिंगल कॅमेरा किंवा दोन सिंगल लेन्सचे कॅमेरे आता जेव्हा कॅमेऱ्याच्या अशा गोष्टी केल्या सिंगल लेन्स मल्टी लेन्स तर जर समजा तुमच्यापैकी बरेच जण कोणी विचार करत नाही की बाबा एखादी कन्सल्टन्सी स्टार्ट करून देऊया रिमोटन्सीच्या रिलेटेड मग कुठले कुठले इक्विपमेंट्स असतात का असे खरंच कॅमेराज असतात का आहे तर दिसायला नेमकं कसं असतात बिलकुल हे पण बघून घेऊया पण बघायच्या अगोदर एक थोडंसं क्विक कंपॅरिझन करून घेऊया आता कंपॅरिझन याच्यासाठी कारण आता बरेचशा टर्म झालेल्या म्हणून तुम्हाला कंपॅरिझनचं काम आहे त्याच्यापैकी पहिलेच सांगू देतो मेट्रॅगन अजून आपलं झालेलं नाही आहे म्हणून हे अगोदर ऍक्च्युअली कंपॅरिझन का कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कॉमन होत्या कॉमन होत्या म्हणजे बघा आहे हे तुम्हाला क्लिअर एक कन्सेप्ट लक्षात आला असेल म्हणून हा खूप काही वेगळा आहे मग बऱ्याचशा गोष्टी जर आतापर्यंत एकत्र होत्या नेमकं वेगळं काय काय होतं बघा व्हर्टिकल फोटोग्राफ ज्यालाच पुन्हा ओव्हरहेड एरियल फोटोग्राफी पण म्हणतात तर होऊ शकते कोणी व्हर्टिकल शब्द वापरेल व्हर्टिकलमध्ये आपण पुन्हा दोन बघितले होते बिलकुल ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ आणि दुसरा होता टिल्टेड हा होता ट्रूवाला आणि हाय टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ बिलकुल ठीक आहे त्याच्यात पण या व्हर्टिकलला शब्दालाच ओवरहेड एरियल फोटोग्राफी पण म्हणतात एक्झॅक्ट डोक्याच्या वरतून काढलेला फोटो याच्यामध्ये किती कॅमेरे वापरले होते एक लो ऑब्लिकमध्ये एक हाय ऑब्लिकमध्ये पण एक दोन्ही काय ऑब्लिक ऑब्लिक बिलकुल फरक आहे का हो समोर जाऊन फरक आहे बघा नाही इथे दिसतंय ना बिलकुल मध्ये किती वापरू शकता मध्ये तुम्हाला सांगितलं टेक्नॉलॉजी इथं एक पण वापरू शकता मल्टी मल्टीलेन्सचे म्हणजे एकाच्यातच तुमच्यावर दोन लेन्स आहे हो काम होऊन जाईल किंवा दोन वेगवेगळे एक लेन्स आणि एक लेन्स असं होऊ शकते आता ट्राय मेट्रा मध्ये किती वापरायचे तर इथं क्लिअर दिलेला कॅमेरा युज बिलकुल एक तर कॅमेरा वापरा नाही तर कॅमेराच्या लेन्स रिलेटेड बोला बिलकुल तुम्ही त्याच्यात तुम्हाला तीन नावात आहे ट्राय ट्राय मीन्स तीन मेट्राय मेट्रा मीन्स बिलकुल मेजरमेंट्स आणि गोन गोन म्हणजे अँगल बिलकुल तर तीन वेगवेगळ्या मेजरमेंटनी अँगल्स मेजर्ड करायचे आहे त्याच्यामध्ये कसं असतात एक कॉम्बिनेशन कसं असते हेक्झा हे स्पेलिंग तुक चुकलं आहे इथे एच एक, एक्स ए एक पाहिजे हेक्झॅगॉन अँड ट्रॅपॅस हेड्रॉन तर लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये हेक्झॅगॉन हा सेंटर सेंटरमध्येच राहील बिलकुल आणि ट्रॅपॅझ हेड्रॉन जो राहील बिलकुल तो दोन्ही साईडने ॲडजस्टन राहील आणि असंच असते कंपल्सरणी की लेफ्ट रायडरच राहील टॉप बॉटम पण राहते बिलकुल ठीक आहे मग हे होतं एक पहिला डिफरन्स काय डिफरन्स आहे किती कॅमेरे वापरायचे किंवा कुठचा टाईप हा ऑप्टिक ॲक्सिसने घेतलेल्या फोटोग्राफच्या कोणता टाईप किती फोटो किंवा किती लेन्सेस किंवा किती कॅमेरा वापरते एक कॅमेरा कोणी वापरला दोन कॅमेरा कोणी वापरला आणि तीन कॅमेरा कोणी वापरला दिस इज युअर फर्स्ट एक कंप्लीट चार जो सगळ्या सगळ्या तुमच्या गोष्टी लिहू शकतील बिलकुल किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी लिहू शकले पाहिजे आठवण ठेवू शकले पाहिजे त्याच्यासाठी एक कंप्लीट एक सिंगल चार्ट आहे ठीक आहे आता ऑप्टिक ॲक्सिस ऑप्टिक ॲक्सिसबद्दल पण आपण बोललो आहे की ऑप्टिक ॲक्सिस एक्झॅक्टली झिरो असला पाहिजे जर थोडंसं टिल्टेशन असेल तर ते टिल्टेशन एक डिग्री ते तीन डिग्रीपर्यंत चालते याला टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ म्हणतात ठीक आहे झिरो डिग्री पण असते एक्झॅक्ट व्हर्टिकल पण असते आणि थोडंसं डाऊनवर्डमध्ये थोडं तिर्प पण असतो कशामध्ये वर्टिकलमध्ये लो मध्ये अप टू कारण नियर अबाउट साईन दिला आहे नियर अबाउट साइन खूप महत्वाचं आहे का कारण प्रत्येक एजन्सीचे स्वतःचे स्टँडर्ड्स असतात ठीक आहे मग आता तुम्ही एस जी एस एजन्सीचं वापरत आहे की तुम्ही इस्रोचं वापरत आहे की एमआरसएससाठी वापरत आहे की आय आर एससाठी वापरत आहे तुम्ही कुठल्या एजन्सीसाठी काम करत आहात बिलकुल अकॉर्डिंग टू दिस ऑब्व्हिअसली स्टँडर्ड्स पण प्रत्येक वेळेस चेंज होते सेमिस्टरसाठी फक्त एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्ही सगळ्या कन्फ्युज नाही निवायचा का मार्क पाहिजे ना मग काय लिहाचा शब्द तुम्ही तर हे सांगितलं तुम्ही तर ते सांगितलं मग अशा गोष्टी होतात सरळ सरळ नियर अबाउट थर्टी डिग्री ठीक आहे ऑब्लिक ऑब्लिकमध्ये हा अँगल किती जातो ऑप्टिक एक्सिस सात डिग्रीपर्यंत जातो कॉन्वर्जंटमध्ये हा एंगल किती जातो पंधरा ते वीस डिग्रीपर्यंत जातो बिलकुल ठीक आहे आणि ट्रायमेट्रागॉनमध्ये हा अँगल जर म्हटला तर बघा एक तर व्हर्टिकलच असतो कारण इथं कॉम्बिनेशन म्हटलं आहे कॉम्बिनेशन असतो एक व्हर्टिकल म्हणजे एक एक्झॅक्ट एक झिरो राहीन आणि दोन जे राहते ते थर्टी डिग्री तीन कॅमेऱ्या राहतात ना एक एक्झॅक्ट व्हर्टिकल खाली बघेल झिरो डिग्रीवर आणि दुसरा इथून तीन डिग्री अजून दुसरा इथून तिसरा इथून तीस डिग्री बिलकुल हे काही असं कॉम्बिनेशन राहील हॉरिझॉन कुठे कुठे बघायला मिळेल व्हर्टिकलमध्ये हॉरिझॉन मिळत नाही लो मध्ये मिळत नाही कॉन्वर्जन मध्ये मिळत नाही ट्रायमेट्रावर मध्ये हॉरिझोन बघायला मिळत नाही फक्त हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफी एक अशा प्रकारची एरियल फोटोग्राफी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हॉरिझॉन हॉरिझोन म्हणजे जमीन लँड आकाश किंवा तुम्ही त्याला स्काय म्हणा स्काय जिथून स्टार्ट होते दोघे जिथून स्टार्ट होते ज्याला तुम्ही क्षितिज म्हणता त्या लाईनला म्हटलेलं ला आहे हॉरिझॉन ठीक आहे किंवा दूर बघताना जिथे जमीन संपेल एखाद्या माडीवर जा वरती बिल्डिंगवर स्ट्रेट बघा ऑब्लिक आणि जिथे जमीन संपून जाईल आणि जिथून एटमॉस्फिअर स्टार्ट होईल ती जी लाईन राहीन त्या लाईनला म्हणतात हॉरिझॉन ही लाईन महत्वाची आहे याचं काम आहे म्हणूनच विचारतात बरेच वेळा एंट्रन्स पुन्हा फिलेनर एं तुमच्या सेमिस्टरमध्ये पण ज्या काही फिलेनरब्लाइन्स एमसिक्युज असतात त्याच्यामध्ये पण विचारतात ठीक आहे जर विचारलं की हॉरिझॉन कशात मिळतो हाय ऑब्लिक ऑब्लिक्युटी जास्त असली पाहिजे तो किती तिरपा असेल समजा याची लाईन कुठे फिनिश होता इथे ना बघा याला एवढं तीर्प केला आता याला एवढं तीर्प करतो झाला एवढं तीर्प केल्यामुळे बिलकुल जमीन आणि स्काय ॲटमॉस्फिअर दोघे बिलकुल दिसायला लागले आहेत बिलकुल ह्या सगळ्या गोष्टी हाय ऑब्लिक जिथं राहील तिथेच तुम्हाला हॉरिझॉन हॉरिझॉन दिसणार नाही बिलकुल आता ग्राउंडचा शेप वरतून घेतलेल्या टाईप वेगवेगळ्या टाईपच्या फोटोग्राफीमुळे जमिनीचा आकार कसा दिसतो याच्यामध्ये स्क्वेअर किंवा रेक्टॅंग्युलर दिसतो याच्यामध्ये ट्रॅपेझॉइड याच्यामध्ये ग्रेट ट्रॅपेझॉइट किंवा लार्ज ट्रॅपेझोड असं आपण म्हटलं होतं ठीक आहे कॉन्व्हर्जनमध्ये जर गोष्ट केली तर कॉन्व्हर्जनमध्ये नियर अबाउट मीडियम दिसतो आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन बघा शेप पहिले सांगितलं हेक्झागॉन आणि ट्रेपेझोड हेड्रॉन दोघांच्या शेपचं कॉम्बिनेशन तयार होऊन जाते ठीक आहे स्केलची गोष्ट केली तर व्हर्टिकलमध्ये स्केल अप्लिकेबल बरेच वेळा होते लो अब्लिकमध्ये अप्लिकेबल होत नाही हाय मध्ये अप्लिकेबल होत नाही मध्ये थोडासा स्केलचा प्रॉब्लेम राहतो बिलकुल नेहमीच आणि ट्रॅग मेट्रागॉनमध्ये पण थोडंसं स्केलचा इश्यू राहतो बिलकुल तर ठीक आहे तर व्हर्टिकलमध्ये सगळ्यात जास्त अप्लिकेबल तुम्ही म्हणू शकता म्हणजे साध्या भाषेमध्ये काय आहे साध्या भाषेमध्ये कुठल्या टाईपच्या फोटोग्राफीमधून खूप इझिली किंवा कुठल्या टाईपच्या फोटोग्राफीमधून त्याचा त्याच्या स्केलवर जसं असते की वन इज टू ट्वेंटी थाउजंड वन इज टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड हे खूप इझिली किंवा कॉन्स्टंट रेंज चेंज तर होणार नाही एरिया वाईज वाई बिलकुल तर ती वर्टिकल मध्ये अप्लिकेबल आहे बाकीच्या याच्यात खूप कमी प्रमाणात आहे बिलकुल आणि ती व्हॅरी पण होते हा जो डाटा आहे का नाही स्केलचा हा व्हॅरी होतो जर तुम्ही मल्टिपल लिटरेचर जर वाचता हा डाटा पूर्ण कम्प्लिटली व्हॅरी होणार आहे बिलकुल हा सेम नाही राहणार आहे कुशा फक्त स्केलचा फक्त स्केलचा बघून घ्या आता कॉन्वर्जंट बघत होतो मध्ये आता एक गोष्ट केली होती सिंगल लेन्स आणि मल्टी लेन्स तुमच्या जोड मॅक्झिमम लोकांजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट जणांजवळ जे नवीन अपडेटेड स्मार्टफोन्स अव्हेलेबल आहे प्रत्येका याच्यावर दोन तीन चार पाच कॅमेरे असतील इथे किती कॅमेरा दिसत आहे एक दोन कॅमेरा ऍक्च्युली एकच आहे लेन्स किती आहे एक, एक दोन तीन चार पाच हा कधी डेप सेन्सर पण असेल बिलकुल सहा आणि सात एक दोन तीन चार पाच छे आणि सात सेवन आहे पहिले सांगितलं होतं सेवन नाईन ट्वेल्व अशा कॉम्बिनेशनमध्ये मार्केटमध्ये असे सगळे कॅमेरे अवेलेबल आहेत बिलकुल आणि हे आहे ज्या कॅमेऱ्यांना लेन्स म्हणजे हा इथून एवढा पार्ट नसतो ॲस्ट्रो फोटोग्राफीवाले असे जे कॅमेरे वापरतात त्यांना म्हणतात चार्ज कपल्ड डिवाईस यात काय असतं यात डायरेक्ट तुमच्यावर सेन्सर राहतं लेन्स राहत नाही पुन्हा सांगतो याला म्हणतात लेन्स ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे इथे कुठेतरी राहते इथे सेन्सर तर त्याच्यामध्ये हा पार्ट राहत नाही अशा कॅमेऱ्यांना म्हणतात चार्ज कपल डिव्हाइस कॅमेराज याला कॅमेराचा टाईप आहे कॅमेराची व्हेरायटी आहे सीसीडी ठीक आहे इंटरनेटवर क्रॉस चेक करून बघून घ्या सीसीडी खूप साऱ्या गोष्टी आहे तुमचं कॅफी डे पण आहे जिओलॉजी सीसीडी काय कॅल्साईट कम्पेन्सेशन डेप्थ किंवा लिटरेचर व्हॅरी झालं कार्बोनेट कम्पेन्सेशन डेप्थ फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सवाले काय वापरतात किंवा ऑप्टिक्सवाले काय वापरतात बिलकुल इथे चार्ज कपल डिवाईज आता ॲब्रेवेशन तुमचे सेम राहणार आहे बिलकुल पण तुम्ही जो सब्जेक्ट शिकता अकॉर्डिंग टू बिलकुल हे चेंज होणार आहे इथे बघून घ्या जर मेबी जर स्वतःची कन्सल्टन्सी स्टार्ट करायची तर याच्यात कंडिशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल एक सिंगल कॅमेरा घ्यायचा ज्याच्यात मल्टिपल लेन्स आहे की मल्टिपल कॅमेरे विकत घ्यायचे तर हे तुम्ही ठरवा आता ठीक आहे कुठलं एक क्वेरी असं तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता लास्ट जो उरला होता तो आहे आता आपला ट्रायमेट्रॅगॉन फोटोग्राफ नावातच आहे ट्राय तीन मेट्रॅ मेजरमेंट्स गॉन अँगल तीन वेगवेगळ्या प्रकारे मेजरमेंट केलेल्या अँगल्स म्हणून तयार झालेला फोटोग्राफ अगोदर आपण शब्द वापरला होता सेंट्रल हेक्झॅगोनल साईडवाले ट्रॅपॅझो हेड्रॉन पण हा रिजन नंतर आपण एलिमिनेट करतो ठीक आहे कुठला हा हा रिजन हा एलिमिनेट का ऍक्च्युली हा फोटोग्राफमध्ये येत नाही म्हणून पुन्हा सांगतो हा फोटोग्राफमध्ये येत नाही हा रिजन वी विल एलिमिनेट ठीक आहे म्हणून तुम्हाला मग छोटी जो फोटोग्राफ दिसतो है बगा। है कि ही है ना? ना? फोटोग्राफ का नाही तो काय असा दिसत हे बघा याच्यात दिसतंय का तुम्हाला हे जागा सारखं कुठलाही प्रकार बिलकुल हे असं नाही ना तर हा पार्ट एक्चुअली इथे एलिमिनेट हो फोटोग्राफीच्या वेळेसच बिलकुल डिजिटेशनच्या अगोदरच हा पार्ट एलिमिनेट होऊन जात असतो म्हणूनच हे सगळं काही असं दिसतात आता ट्रायमेटर फोटोग्राफ करायचं टायम अटॅकॉन फोटो हे तीन वेगवेगळ्या कॅमेऱ्यावरून सायमल्टेनियसली एकाच वेळेस घेण्यात आलेला फोटो काढून ज्याच्यापैकी एक सेंट्रल जो कॅमेरा असतो हा व्हर्टिकली खाली डाउनवर्ड अलाईन केलेला असतो त्याच्या व्यतिरिक्त दोन जे कॅमेराज आहे हे असे काही अलाइन केलेले असते की त्यांच्या ऑप्टिक ॲक्सिसमधला अँगल हा तीस डिग्री असला पाहिजे तीस डिग्री असला पाहिजे इकडे पण तीस डिग्री आणि इकडे पण नियर अबाउट तीस डिग्री असला पाहिजे अशा वेळेस या तीन कॅमेऱ्यांनी एकाच वेळेस काढलेला फोटो इज नोन ॲज बिलकुल साध्या भाषेमध्ये जर म्हटलं तर हा फोटो मग आपला झाला ठीक आहे हा फोटो झाला आपला ट्रायमेट्रा ठीक आहे आणि ते थोडं करेक्शन करतो सॉरी दिस इज नॉट थर्टी डिग्री फ्रॉम वर्टिकल इट इज थर्टी डिग्री फ्रॉम ऍक्च्युली हॉरिझॉन्टल अँड सिक्स्टी डिग्री फ्रॉम कारण हे करेक्शन आहे जे करेक्शन आहे ते बिलकुल राहणार आहे ठीक आहे जे चुकलं ते चुकलंच आहे फोटोग्राफ आर टेकन सायमल्टेनियसली विथ थ्री कॅमेरा हो एक सेंट्रल व्हर्टिकल बिलकुल सेंटरवाला व्हर्टिकलच असला पाहिजे डाऊनलोड खाली बिलकुल आणि दोन ऍडजेसन टिल्टेड दोघं जण तिरपेच असले पाहिजे पण तिरपे कसे तर हे मेकॅनिझम द्वारे एवढा विचारतात म्हणून हे ड्रॉ करावं लागतं नाहीतर जस्ट फक्त तिरप्या म्हणून फक्त इन्क्लाईन काढायचं आहे म्हणून चुकून काही पण काढू नका म्हणून ठीक आहे जर तुमच्या लिटरेचर आणि तुमच्या डायग्रामचा जर मेळच जर नसन बसत हो तर याचा फायदाच नाही आहे या गोष्टीचा बिलकुल डायग्राम काढून मग म्हणू पण नका की मार्क का नाही दिले कोणी तर तुमचे टीचर बरोबरच आहे किंवा जे काही तुमचे पेपर चेक करताय व्हॅल्यूज वगैरे जर तुमचे मार्क्स वगैरे जर या गोष्टी जर कट करत आहे तर बिलकुल करायलाच पाहिजे ठीक आहे का कारण तुम्हाला तुमचं जर मार्क कट निघलं तर तुम्ही ऑब्विस्ली जॉब वगैरे लागल्यानंतर पण तुम्ही असंच पण करणार बिलकुल आणि तेव्हा जे काही डाटा रॉंग डाटा जनरेट होणार या रॉंग डाटामुळे बरेच लोकांचं पण जीवन खराब होऊ शकते मग ज्यामध्ये दोन ऑब्लिक असतात थर्टी डिग्री फ्रॉम हॉरिझॉन्टल तर या हॉरिझॉन्टलपासून ॲक्च्युली तो थर्टी डिग्री असतो ठीक आहे म्हणून मी करेक्ट केलं इथून थर्टी डिग्री तर ऑब्विस्ली हा जर नाईन्टी असा हे किती झालं व्हर्टिकलपासून इट इज सिक्स्टी डिग्री होऊ शकते की तुमच्याकडे जी नोट्स आहे त्याच्यामध्ये सिक्स्टी डिग्रीबद्दल बोलण्यात आलेला आहे थर्टी शब्दच नाही आहे कि कोणाकोणाकडे जो लेटरच्या तेजा त्याच्याबद्दल तेजा थर्टीमध्ये बोलण्यात आलेला आहे सिक्स्टी हा वर्ड नसेल म्हणून सांगतोय हॉरिझॉन्टलपासून ही हॉरिझॉन्टल लाईन आहे ना हॉरिझॉन्टलपासून मोजण्यात आलेला अँगल हा थर्टी डिग्री असतो आणि दि� व्हर्टिकलपासून मोजण्यात आलेला अँगल हा सिक्स्टी डिग्री असतो कशात या तिरप्यावाल्या कॅमेऱ्याच्या लेन्सच्या या लाईनमध्ये या लाईनला म्हणतात या लाईनला म्हणतात ऑप्टिक ऍक्सिस या ऑप्टिक ऍक्सिस हा अँगल आहे बिलकुल ठीक आहे कशाच आहे ऑप्टिक ॲक्सिसचा अँगल ओके आणि नंतर शेवटी प्लम लाईन पण आहे व्हर्टिकल फ्रॉम प्लम प्लम्बलाईन व्हर्टिकल लाईन दिस इज युअर लाईन इट इज यूज फॉर अ रॅपिड प्रोडक्शन ऑफ रेकग्नेसन्स मॅप इन स्मॉल स्केल मिलिटरीवाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट जो मॅप असतो ना बिलकुल हा खूप स्पीडमध्ये बिलकुल जे काही दुश्मनची जी कारवाई वगैरे करण्यासाठी जे काही एक फास्ट इंटेन फोटोग्राफी त्यांना हवी असते त्या कंडिशनमध्ये ट्रायमेट्रॅगॉन फोटोग्राफ ऍक्च्युली हे कारण यूज पण माहीत पाहिजे ना गरज काय जे सिंगल लेन्सनी जर काम होतं तर ड्युअल लेन्स का वापरू आले डुएल लेन्सनी काम होते का तर तीन तीन कॅमेरे का वापरतात त्याची काही गरज काही अप्लिकेशन्स काही यूज असेल म्हणून मन मग आहे तर कुठला आहे म्हणून हे त्यासाठी दिले जातात बिलकुल हो ट्रॅमेटरग्राउंड फोटोग्राफीचे पण आपले यूज आहेत भरपूर समोर बघूया मग हे जे आतापर्यंत जे काही क्लासिफिकेशन केले आहे बिलकुल ज्याच्यामध्ये चार एक व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ दुसरा ऑब्लिक एरियल फोटोग्राफ जो अजून कन दोन्हीच्या डिवाईड होता बिलकुल कशामध्ये लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ आणि हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफ तसं तर मग व्हर्टिकल पण दोन्ही झालं कशामध्ये ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ आणि टिल्टेड व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ दिस युअर फर्स्ट दिस युअर सेकंड आणि नंतर थर्ड होता आपल्याला कॉन्व्हर्जंट एरियल फोटोग्राफ अँड फोर्थ इज अवर बिलकुल नंतर ट्राय मेट्रागॉन एरियल फोटोग्राफ दिस ऑल टाईप्स ऑफ एरियल फोटोग्राफ्स आर टेकन ऑन द बेसिस ऑफ इन्क्लिनेशन ऑर टिल्टेशन ऑफ ॲक्ट ऑप्टिक ॲक्सिस तर ऑप्टिक ॲक्सिस किती सरळ आहे किती तिरपा आहे किती डिग्रीने तिरपा आहे हे सांगत होते हे चार टाईप्स बिलकुल सगळे सगळे पण स्टार्टिंगमध्ये आपण बघितलं फक्त एवढंच नाही आहे एरियल फोटोग्राफीमध्ये एवढंच नाही आहे तर एरियल फोटोग्राफी समोरजून खूप वास्ट आहे ऑन द बेसिस ऑफ स्केल आता स्केलबद्दल तुमच्या सिलेबसमध्ये जास्त नाही मी बघितलं स्केल एरियल फोटोग्राफी सांगायची पण स्केलच्या बेसवर एरियल फोटोग्राफ कुठले फुटले याच्याबद्दल जास्त मेन्शन केलं नाहीये म्हणून हे थोडंसं क्विक रिव्यूमध्ये थोडंसं संपून टाकू ठीक आहे चालल्या भाषेमध्ये लार्ज स्केल एरियल फोटोग्राफ मीडियम स्केल एरियल फोटोग्राफ स्मॉल स्केल आणि व्हेरी स्मॉल स्केल लार्ज पासून चालू झालं आहे स्मॉलपर्यंत ठीक आहे स्मॉल शब्द इथे लार्ज वर्ड आहे आता बरेच वेळा तुम्ही स्केल बघितली असेल जर समजा स्केल लिहिली असेल वन इज टू फायव्ह थाउजंड वन इज टू फाईव्ह थाउजंड आणि इथे जर समजा मी स्केल लिहिली की वन इज टू तिथे फायव्ह थाउजंड लिहिली आणि मी इथे त्याला एक शून्य वाढून टाकतो तीन शून्याच्या जागी मी इथे चार शून्य करतो फिफ्टी थाउजंड तर याला म्हणतात लार्ज स्केल आकडा जेवढा लहान तेवढा हा लार्ज स्केल असतो आकडा जेवढा मोठा त्याला म्हणतात स्मॉल स्केल दोन ह्याच्यात कन्फ्यूज होणार नाही डिजिट्स जास्त आहे म्हणून लार्ज स्केल असा चुकीनं करू नका डिजिट्स कमी आहे म्हणून स्मॉल स्केल असंही चुकणं करू नका डिजिट्स कमी पुन्हा सांगतो तुम्हाला समजण्यासाठी मी जर इथं वन इज टू फाईव्ह लिहिलं आणि वन इज टू फिफ्टी लिहिलं आणि वन इथे खाली वन इज टू फाईव्ह हंड्रेड लिहितो जी स्केल जो रेशो सगळ्यात कमी रेन याचं मिनिंग आहे दिस इज युअर लार्ज स्केल फोटोग्राफी जेवढे डिजिट जास्त दिसले समजून जायचं क्विक की इट इज व्हेरी स्मॉल स्केल फोटोग्राफी ओके मग आता हा सगळा कन्सेप्ट एकदा वाच पाहून घेऊ नेमकं काय काय का असतो किंवा याचा संबंध काय आहे ठीक आहे समोर स्केल आता जे स्केलचा जो टॉपिक आहे कारण तुमच्या सिलेबसमध्ये पण स्केलचा टॉपिक आहे स्केल आणि व्हर्टिकल एक्सायनचा तुमचा टॉपिक आहे त्यामुळे समोर फोटोग्राफीची स्केल कशी कॅल्क्युलेट करायची काय असते हा कन्सेप्ट बिलकुल तोही बघू घेऊ पण ऑन द बेसिस ऑफ स्केल तुम्ही एरियल फोटोग्राफी कसं डिवाइड करता जसं आपण म्हटलं होतं की व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ ऑब्लिक फोटोग्राफ तसं स्केलच्या बेसवर कुठले कुठले शब्द आहे लार्ज स्केल एरियल फोटोग्राफ मिडियम स्केल एरियल फोटोग्राफ स्मॉल स्केल एरियल फोटोग्राफ आणि व्हेरी स्मॉल स्केल एरियल फोटोग्राफ म्हणजे रेंज पण आहे ना एक वन थाउजंड आता फ्रॅक्शनच्या भाषेमध्ये बोललं रेशो आणि फ्रॅक्शन मीन्स तुम्ही रेशो जेव्हा घेता आणि फ्रॅक्शन जेव्हा घेता बिलकुल तेव्हा इथं तुम्ही असं पण पण लिहू शकता नाही तर याला तुम्ही वन इज टू फाईव्ह थाउजंड पण लिहू शकता तुम्ही असंच बरंच रोबा बघितलं जाणार वन इज टू फाईव्ह थाउजंड बिलकुल ठीक आहे मग याच्यामध्ये वन इज टू फाईव्ह थाउजंड टू अप टू द वन इज टू टेन थाउजंड जो आहे सगळ्यात छोटे डिजिट त्याला म्हटलं आहे लार्ज स्केल मग व्हेरी स्मॉलवर जो कारण पहिला घ्यायचं शेवटचं जायचं मदतला ऑटोमॅटिक कळत आहे वन इज टू फिफ्टी सिक्स्टी थाउजंड जर घेतलं तर दिस इज व्हेरी स्मॉल स्केल आता साधी भाषा आहे वनला जर तुम्ही साठ हजारांनी डिवाईड जर केलं तर जे काही आ डिजिट असेल ना तर ती खूप छोटा डिजिट राहील वन डिवायडेड बाय जर तुम्ही फाईव्ह थाउजंडनी जर केलं याचा आन्सर ॲज कम्पेअर टू दिस आन्सर बिलकुल थोडंसं मोठंच राहणार आहे ते एवढी साधं आहे बिलकुल कॅल्क्युलेशन म्हणून ॲक्च्युली हे स्मॉल स्केल आर्स केलं आहे ठीक आहे एकला जर तुम्ही फाईव्हनी डिवाईड केलं तर जे काही तुमचं आन्सर येईल ठीक आहे जे काही आन्सर काय आन्सर आहे वनला जर समजा तुम्ही डिवाईड करून टाकलं की किंवा एकला मी डिवाइड केलं ने तर बा जनरल जे काही आन्सर आहे समजा वनला डिवाइड करून टाकलं फाईव्ह तर आन्सर नियर अबाउट आय थिंक तुम्ही मध्ये सगळं हुशारा मला माहीत आहे बिलकुल आन्सर तुमचं नियर अबाउट झिरो पॉईंट फाईव्ह इन ठीक आहे जर पण एकला जर समजा मी डिवाइड केला तर या डिजिटने करतो मुद्दा म्हणून करतो किंवा एकच झिरो वाटल्या ॲड करतो तुमच्या वन इस टू फायव्ह थाउजंड समजा व सॉरी वन इज टू फिफ्टी जर समजा केलं मी तर वन इज टू फिफ्टीचं काय एक झिरो वाढून जाईन ना एक झिरो कसा वाढाल झिरो पॉईंट झिरो टू आता कोणाला पण कळत आहे लार्ज स्केल कोणचा आहे आणि स्मॉल स्केल कोणचा आहे जेवढे डिजिट जास्त तेवढी स्केल कमी स्मॉल जेवढे डिजिट कमी तेवढी स्केल मोठी लार्ज बिलकुल ठीक आहे हे काय असं राहतं मग आता याच्या बेसवर हे सगळे काही होते तुमच्याकडे द फोटोग्राफ युज मोस्टली आर द स्केल ऑफ वन इज टू थर्टी फायव्ह थाउजंड फोटोग्राफ बद्दल बोललेलं आहे हा टोपो शीट बद्दल नाही ना म्हणसा टोपोशीट होत वन इज फिफ्टी थाउजंड लिहिलं होतं किंवा वन इज टू ट्वेंटी फायव्ह थाऊज लिहिलं होतं था, ती टोपो शीट आहे इथे फोटोग्राफ शब्द आहे तुम्ही सॅटेलाइट इमेजनरी आहे का फोटोग्राफ आहे का इमेज शब्द आहे का टोपोशीट आहे का मॅप आहे का की डी आर एम म्हणजे डिस्ट्रिक्ट रिसोर्स मॅप आहे का नेमकं ऑब्जेक्ट कशाचा स्टडी करूयाला की वर्ल्ड मॅप आहे पॉलिटिकल वर्ल्ड मॅप आहे की रिजनल वर्ल्ड मॅप आहे नेमकं कोणता स्टडी करताय प्रत्येकाची स्केल ही डिफरंट राहील इथे शब्द फोटोग्राफ वापरला आहे मोस्टली मोस्टली म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट होऊ शकते एक पर्सेंट कोणच्या कोणती वेगळी एजन्सी आहे जी याच्यापेक्षा वेगळं वापरत आहे मोस्टली कोणची स्केल वापरते वन इज टू थर्टी फाईव्ह थाउजंड विथ साईज ऑफ एटीन बाय एटीन सेंटीमीटरचा फोटो म्हणजे अठरा सेंटीमीटर असा आणि अठरा सेंटीमीटर असा बिलकुल एक फोटोग्राफ बिलकुल तर यूज करते नियर अबाट चौकोन चौकोणमध्ये आकारांचा हा फोटोग्राफ आउटपुटमध्ये येईल द साईज ऑफ फोटोग्राफ कॅन नॉट बी ग्रेटर दॅन बघा पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटर पेक्षा जास्त मोठा होऊ शकत नाही कॅन नॉट बी का स्टीरिओग्राफिक व्ह्यूइंग इज ओनली पॉसिबल फॉर दिस साईज तर तुमच्यापैकी मॅक्झिमम जणांचं गॅरंटी देतो मी प्रॅक्टिकल रिमोट सेन्सिंगचं झालं असेल आणि प्रैक्टिकल जर तुम जर से रिमोट सेंसिंग चल से असल तो एक लाइव चैट मे धनराज मंगवाल धनराज कृपया प्लीज थोड़ा सा टाइटल और डिस्क्रिप्शन पढ़ लीजिए टाइटल ही लिखा है कि ये वीडियो जो है थोड़ा सा हे मराठी में रहेगा ट्राई करेंगे हम चिंता मत करिए इसका ये वीडियो जो है वो थोड़ा हिंदी में भी कर देंगे लेकिन आज का जो है आज कंप्लीटली बिल्कुल सीरीज ये सिर्फ मराठी में ही रहेगी तो तुम्हारे बरचण्ड कॉलेज मधे प्रैक्टिकल के लिए प्रैक्टिकल मधे स्टीरियोग्राफिक प्रोजेक्शन चुम्हे स्टिरिओग्राफी प्रोजेशन म्हटल्यापेक्षा स्टिरिओस्कोप म्हणतो मी प्रोजेशन नाही म्हणत तर स्टिरिओस्कोप एक छोटासा टेन एक्स पॉवरवाला तुम्ही स्टिरिओस्कोप किंवा पॉकेट स्टिरिओस्कोप वापरून तुम्ही दोन इमेजेस फोटोग्राफ जे इमेज किंवा एरियल फोटोज तुम्ही ठेवून त्याला ओव्हरलॅप करून सिक्स्टी पर्सेंट थ्री डीमध्ये बघण्याचा प्रयत्न केला असेल असं करण्यासाठी जर त्याचा आउटकम यायला हवं तर त्याच्यासाठी एक कंडिशन आहे ती कंडिशन काय ती कंडिशन दिली इथे की बाबा मॅक्झिमम फोटोची साईज ही अठरा बाय अठराच्या जवळपास ते अप टू पंचवीस बाय पंचवीस मॅक्झिमम असली पाहिजे याच्यावरती जर गेलं आता एकतर जे टेन एक्स रिझॉल्युशन आहे बिलकुल स्टिरिओस्कोप व्हिजनचं त्याचं काही ना काही नाही तर लेन्सचं जे टेक्निकल वर्ड किंवा वाले माझ्यापेक्षा खूप चांगलं सांगू सांग शकल बिलकुल का ट्वेंटी फायव्ह वाय ट्वेंटी फायझ नाही बिलकुल तर तुमच्यापैकी मॅक्झम जणांचं जेवढे कॉम्बिनेशन्स आहे बिलकुल सायन्स सब्जेक्टचे त्याच्यापैकी ज्यांचं फिजिक्स आहे तर एकदम स्पीडली बिलकुल सांगू शकल की का ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्हज का आहे का कारण आय थिंक त्यांना फिजिक्समध्ये ऑप्टिक्स नावाचा लेसन्स असतो तो ज्यांचं ऑप्टिक्स झालेला आहे त्यांना बिलकुल लगेच कळून जाईल पण इथं आपल्याकडे जे रिझन आहे का कारण प्रत्येक गोष्टी रिझनही पाहिजे ना ते रिझन आहे की मग स्टेरियोग्राफिक जी व्हिंग आहे तुम्ही जे बघता नाकेटो स्टेरोस्कोप्स ठेवून थ्री डीमध्ये बघण्याचा प्रयत्न करताय तो मे बी तसं दिसणार नाही किंवा तसं होणार नाही हे त्याचं एक रिझन किंवा कॉज आहे बिलकुल ठीक आहे तर हे होते ऑन द बेसिस ऑफ स्केल स्केल छोट्टी आहे का स्केल मोठी आहे का त्याच्या बेसिसवर त्याचे नाव लार्ज स्केल एरियल फोटोग्राफ मिडियम स्केल एरियल फोटोग्राफ स्मॉल स्केल एरियल फोटोग्राफ आणि व्हेरी स्मॉल स्केल एरियल फोटोग्राफ नेक्स्ट हे तर तेच आहे बिलकुल किती ते किती रिजन असलं पाहिजे ते ओके नेक्स्ट इज ऑन आणि आहे दाईपमधलं शेवटचं अजून तर भरपूर बाकी आहे ओके ऑन द बेसिस ऑफ फिल्म यूज्ड मग आता फिल्मचे किती प्रकार आहे कुठल्या कुठल्या फिल्म असतात पहिली पँक्रोमॅटिक ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ फिल्मच्या बेसवर जे एरियल फोटोग्राफ आपण टाईप केले आहे क्लासिफाय केलं आहे त्यातला पहिला होता पँक्रोमॅटिक ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ दुसरा इन्फ्रारेड ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ पँक्रोमॅटिक आणि इन्फ्रारेड दोन शब्दांमध्ये फरक आहे आय आर मॅक्झिमम जणांजवळ जे की शाओमीचे मोबाईल असतात त्याच्यामध्ये छोटासा एक कॅमेराच्या वरती टॉप साईने कॅमेऱ्याच्या बिलकुल सिम इजेक्टर टूल किंवा टॉप साईडने एक छोटासा आय आर ब्लास्टर किंवा तुमच्या टी व्हीच्या रिमोटमध्ये समोरून जो छोटासा एक कॅम एलईडी सारखा दिसतं ना एल ई डी सारखं एल ई एलईडीने हा तर त्याला तुम्ही म्हणता इन्फ्रारेड आय आर ब्लास्टर पण तुम्ही शब्द म्हणता तर आय आर ब्लास्टर आणि पँक्रोमॅटिक या दोन्ही शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे म्हणून दोन्हीच्या समोर ब्लॅक अँड व्हाईट जरी शब्द लिहिला आहे तरी सेम नाही आहे दोन्हीमध्ये फरक आहेत म्हणून हे फोटोग्राफ्स आहे म्हणून वेगवेगळे लिहावं लागले आणि थर्ड वन इज अवर इन्फ्रारेड कलर्ड फोटोग्राफ तर इन्फ्रारेड ब्लॅक अँड व्हाईट पण आहेत आणि इन्फ्रारेड कलर्ड पण आहेत बिलकुल फोटोग्राफ हे hey, कशाच्या बेसवर तुम्ही केले हे hey, तुम्ही कुठल्या टाइपची फिल्म यूज करत आहात फोटो काढताना एरियल फोटोग्राफी किंवा एरियल सर्वे करण्यासाठी त्याच्यानुसार होतं मग कुठले कुठले आहेत तर दोन तीनच होते याच्यात जास्त नाही ते थोडंसं क्विकली लिहून घेऊ ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ याला स्पॅक्रोमॅटिक पण शब्द म्हटलं आहे बिलकुल आपण द ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ आर टेकन विथ द मायनस ब्ल्यू फिल्टर एलिमिनेशन द स्कॅटरिंग इफेक्ट ऑफ हेज अँड हेच गुड क्वालिटी फोटोग्राफ विथ हाय डिग्री ऑफ रिझोल्युशन इज ऑप्टेन बिलकुल तर इथेच आता ज्यांना कॅमेराबद्दल माहिती आहे बिलकुल आता जास्त कॅमेराबद्दल जास्त नाही बोलू आता हे थोडंसं क्विक स्पीडमध्ये घेऊन घेऊ त्यांना माहीत आहे की ब्ल्यू फिल्टर्स एलिमिनेटिंग शब्द म्हणजे काय असते ठीक आहे दिस टाईप ऑफ एरियल फोटोग्राफ आर ऑल्सो कॉल्ड एज कन्व्हेन्शनल ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ दे आर मेनली युज फॉर मॅपिंग हो नाव तर माहीत आहे पण यूज पण चांगला होता ना बाबा हे मॅप मॅप मीन्स जस्ट जे जनरल सर्वे करतात बिलकुल वरतून फोटोग्राफी त्याच्यासाठी मग मॅपिंगच्या व्यतिरिक्त पण अजून काही गोष्ट आहे का तो हो तुम्हाला पर्टिक्युलर एरियामध्ये मायनिंग स्टार्ट करायच्या अगोदर जे काही सर्वे केल्या जातात किंवा मायनिंग स्टार्ट झाल्याच्या नंतर पण जे काही सर्वे केल्या जातात कुठले कुठले मिनरल्स आहेत कुठल्या टाइपचे रॉक्स आहेत कुठल्याही प्रकारचे मेटल्स आहेत की नाही आहे असं जर होऊ शकत असेल का हो हो आरामशीर होते बिलकुल आणि म्हणून त्या टाईपच्या सर्व्हिससाठी तुम्ही दुसऱ्या प्रकारचे म्हणजे कलर्ड फोटोग्राफ यूज करता ऑन अदर हँड हॅव सम ॲडव्हान्टेजेस ओवर फर्स्ट वन व्हेन दे आर यूज फॉर स्पेशल पर्पज कुठला पर्पज टू डिटेक्ट मिनरलायझेशन झोन इथे फक्त तुम्ही मॅपिंग करता आणि इथे तुम्ही मिनरल्स झोन आयडेंटिफाय करता आता इकॉनॉमिक मिनरॉलॉजी झाल्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांची इकॉनॉमिक मिनरलॉजी मागच्या सेममध्ये झाले त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर भरपूर म्हणजे मोर दॅन तीनशे पाचशे इकॉनॉमिक मिनरलबद्दल माहिती असलंच त्यांचे कलर वगैरे आणि ते दुरून पण ओळखता येतच असेल बिलकुल असलेच पाहिजे म्हणून तुम्ही पाच झाले आहेत ना तुम्ही पास झाले याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे तुम्हाला त्याचं नॉलेज आहे बिलकुल कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट हवे सम डिटेल्स ऑफ द सर्फेस नॉट बी रिझॉल्व्ह क्लिअरली ऑन धिस फोटोग्राफ सम डिटेल आता नेमका कोणत्या डिटेलबद्दल बोलायचं आहे ते पण महत्वाचं आहे बिलकुल कलर्ड फोटोग्राफ हैव अ कॉमन युजेज इन फॉरेस्ट इन पोल्युशन स्टडीज हो कलर फोटोग्राफ तुम्ही त्याच्यासाठी पण यूज करता ठीक आहे याच्यावर जास्त वेळ न बोलता थोडस समोर घेऊन घेऊ आपण ओके आता टाइप्स ऑफ एरियल फोटोग्राफ बघून घेतला मग आता हे एरियल फोटोग्राफ काढायचे कसे किंवा काढत कसे असतात किंवा आता जर तुम्ही जरा स्वतःची कन्सल्टन्सी स्टार्ट करायची आहे ठीक आहे एम एस सी झालं एम एस सी नंतर स्वतःचं नाही कुठे जॉब तर स्वतःचीच कन्सल्टन्सी रिमोट सेन्सिंगची स्टार्ट करायची आहे सर्वे करून द्यायचे महानगरपालिकेसाठी कलेक्ट्रेटसाठी तुम्हाला सर्वे करून द्यायचे आहे मग स्वतःला नॉलेज पण पाहिजे थोडंसं मग काय करायचं नेमकं फोटो काढायचे कसे एरियल फोटोग्राफ कसे घ्यायचे मग त्याच्या आहे ठीक आहे तर इथे काही शब्द देतलाय बघा कवर द एरिया इन सिरीज पहिला शब्द सिरीज ऑफ पॅरल फ्लाईट लाईन इन वन कार्डिनल डायरेक्शन कार्डिनल डायरेक्शन म्हणजे तुमच्या कंपासमध्ये जे डायरेक्शन दिस दी इज नोन एन कार्डिनल डायरेक्शन ठीक आहे मग सिरीज असली सिरीज म्हणजे मल्टिपल गोष्टी तो दिसता की ते बघा एक लाईन दोन लाईन तीन लाईन सगळ्या चौथी लाईन पाचवी लाईन सगळ्या लाईन एकमेकाला पॅरल आहे सिरीज ऑफ पॅरल फ्लाईट फ्लाईट पॅरल असते का असते बघा जर तुम्ही एका ठिकाणहून जर उडले तर स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि स्ट्रेट लाईनमध्ये जाऊन बिलकुल तुम्हाला समोर वापसपणे यायचं आहे असं समोर जाऊन जेव्हा तुम्हाला पूर्ण वन एटी डिग्रीमध्ये पूर्ण मागे यायचा तेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्ट्रीप फोटोग्राफी करतात स्ट्रीप म्हणजे पट्ट्यांमध्ये करण्यात आलेली फोटोग्राफी आणि आता पहिल्यांदा शब्द इंट्रोड्यूस होतो दिस इज युअर स्ट्रीप ऑफ फोटोग्राफी स्ट्रीप मीन्स पट्ट्या लांब लांब ठीक आहे तर इथे जे की तुम्ही असे लांब लांब पट्ट्यांमध्ये तुम्ही समजा समोर जाताना एक एरिया कवर केला हा काय झाला हा एक पुन्हा पट्टा झाला काही छोटी पट्टी झाली बिलकुल ठीक आहे वापस येताना पुन्हा वापस मागे जात असताना पुन्हा बिलकुल दुसरा एरिया तुम्ही केला असं करत असताना फोटोग्राफी काढत असताना एरिया किंवा फ्लाईट अशी काही तुम्हाला सेट करावं ते फ्लाईट म्हणजे एरोप्लेनमधून काढताना तुम्हाला फ्लाईट लाईन अशी काही सेट करावं लागते फ्लाईट लाईन इज दिस लाईन दिस लाईन इज नोन एज युअर फ्लाईट लाईन ठीक आहे म्हणजे दोन फ्लाईट लाईनमधलं तुम्हाला डिस्टन्स असं काही सेट करायचा अगोदरच की दोन रिजन हे सेपरेट नसून दोन रिजन हे ओव्हरलॅप झाले पाहिजे बघा दिस रिजन इज गोज ऑन ओव्हरलॅपिंग एकमेकांवरती म्हणजे पुन्हा पुन्हा एकाच रिजनचा फोटोग्राफ काढण्यात आला गेला पाहिजे दिस इज नोन ॲज ओव्हरलॅपिंग आता पहिल्यांदा फ्लाईट लाईन इज दिस साईड इकडनं होती आपली फ्लाईट लाईन या कंडिशनमध्ये वापस येताना इथे ॲरो कम्प्लीट दिलेला आहे इकडनं पण एक फोटो काढला हा होता तो फोटो हो आहे आपल्याकडे इकडनं पण एक फोटो काढला हा आहे फोटो या दोन फोटोमध्ये एक कॉमन रिजन आहे तो आहे हा कॉमन फोटो किंवा कॉमन रिजन या कॉमन रिज रिजनला म्हणतात साध्या भाषेमध्ये ओव्हर लॅप होणे हे दोघं स्ट्रीपच्या पट्टीच्या दोन साइड साईडनी गेलेल्या पट्ट्यांच्या मधात येणारा कॉमन भाग आहे म्हणून याला म्हणतात साइड लॅप हा साइड लॅप नियर अबाउट तीस टक्के असतो नियर अबाउट तीस टक्के असतो असं होत असताना इथे फॉरवर्ड लॅब पण असतो आणि हा फॉरवर्ड लॅब समोर जात असताना मी एक फोटो इथे काढल्यानंतर दुसरा जो फोटो क्लिक करतो ना किंवा तुम्हाला जर समजा स्वतःची तुम्ही कन्सल्टन्सी टाकल्यानंतर तुम्हाला पण एक फोटो शटर किंवा शटर स्पीड सेट करायची आहे तर तो, तो असा काही काढायचा आहे की तो फोटो काढत असताना फर्स्ट फोटो सेकंड फोटोमध्ये नियर अबाऊट सिक्स्टी पर्सेंट रिजन्ट शुड बी कवर्ड इन मॅनर ऑफ ऑर इन द सेन्स ऑफ ओव्हरलॅपिंग साठ पर्सेंट कॉमन असला पाहिजे ठीक आहे एक फोटोग्राफ फॉर एक्झाम्पल हा कम्प्लीट एक एरिया आहे इथून एवढा एरिया पहिल्या फोटोत येऊ द्या आणि इकडनं एवढा एरिया जवळपास सॉरी एवढा एरिया दुसरा फोटोत येऊ द्या तर मधातला तो, तो रिजन आहे ना दिस ओवरलैपिंग लॅपिंग शूटिंग युडिया सिक्स्टी पर्सेंट असलं पाहिजे असं जर होत असेल तर त्याला म्हणतात फॉरवर्ड लॅप समोर जाताना फॉरवर्ड समोर जाताना होणारं ओवरलैपिंग दिस इज साईड लॅप साईडने जाताना होणारं ओवरलैपिंग समोर जाताना फॉरवर्ड ओव्हरलॅपिंग सिक्स्टी पर्सेंट असतं आणि साईडने किती असतं थर्टी पर्सेंट असतं बिलकुल ठीक आहे मग बघून घेऊ आता हा ओव्हरलॅपचा कन्सेप्टच काय आहे मग आता ओव्हरलॅप कधी म्हणायचा शब्द इट इज अमाऊंट अमाऊंट आहे ना कारण तुम्ही डिजिट सांगितले थर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट विच वन फोटोग्राफ इनक्ल्यूड द एरिया कवर्ड बाय अनादर फोटोग्राफ एटका फोटोग्राफने आणि दुसऱ्या फोटोग्राफने एका फोटोग्राफने दुसऱ्या फोटोग्राफर जेवढा एरिया कव्हर केलेला आहे ती अमाऊंट जी पर्सेंटमध्ये मोजतो आपण त्याला म्हणतात ओव्हरलॅपिंग आणि ह्या ओव्हरलॅपिंगचे दोन प्रकार असतात मग कुठले कुठले दोन प्रकार असतात एकाला म्हटलेला आहे आवड बिलकुल साईड लॅप किंवा त्यालाच म्हणतात लॅटरल लॅप ठीक आहे तर साईड लॅपलाच दुसरा शब्द येऊ शकल तुम्हाला लॅटरल लॅप जर एखाद्या वेळेस एखाद्या नोट किंवा लिटरेचरमध्ये जर समजा लॅटरल लॅप शब्द आला तर एक नवीन नाही आहे याला साईड लॅप म्हटलेला आहे साईडने आलेलं ओव्हर किंवा दुसरं जर म्हटलं तर दुसरं आहे फॉरवर्ड ओव्हर फॉरवर्ड ओव्हर फॉरवर्ड म्हणजे समोर जाताना झालेलं जा ओव्हर इथे प्लेनची डायरेक्शन दिसत आहे बघा तुम्ही दिस डायरेक्शन इज हे तोंड दिसत आहे इथे बिलकुल प्लेनचं नाक दिसला फॉरवर्ड ओव्हरलॅपिंग त्यालाच म्हटलेलं आहे एंड लॅप बिलकुल ठीक आहे तर ऑथर टू ऑथर लिटरेचर टू लिटरेचर बिलकुल काही शब्द व्हॅरी होतात म्हणून तुम्हाला दोन्ही शब्द दिले तुम्हाला जो वापरायचा आहे जो तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये दिला असेल तुम्ही तो वापरा तुम्हाला कुठलेही शब्द दोन्ही वापरले पाहिजे असं काही बंधनकारक नाही तुम्हाला फक्त समजून देण्याचा होता आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला या दोनपैकी जे वापरायचं आहे तुमच्या कन्सर्न फॅकल्टीजने तुम्हाला जे दिलेलं आहे तुम्ही ते वापरा काही प्रॉब्लेम नाही मात आता साईड लॅप तुम्हाला सांगितलं आहे इथे क्लिअर दिलं सांगितलंय बिलकुल तुम्हाला थर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट काय काय असते पण ते समजून घ्यायचं ना कारण लिहायचं आहे मटेरियल दे आर कॉमन टू टू एडजन्ट्रीप दे आर इथे दे पाहिजे दे आर कॉमन टू टू ऍडजसंट आजूबाजूने सक्सेसिव्ह स्ट्रीप मी पहिलं सांगितलं स्ट्रीप म्हणजे पट्ट्या दिसत आहे दिस इज वन स्ट्रीप दिस इज सेकंड स्ट्रीप आणि दोघांमध्ये हा शेडेड रिजन किती पर्सेंट शेडेड रिजन एकमेकांच्या वरती ओव्हरलॅप किंवा कॉमन असला पाहिजे हा असला पाहिजे तीस टक्के दिस ओव्हर इज मेंटेन ठीक आहे इथे पण स्पेनिंग चुकलं मेंटेन पाहिजे ऍट अबाउट थर्टी पर्सेंट त्या थर्टी पर्सेंटच्या जवळपास बिलकुल ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे आणि या, थर्टी पर्सेंट ओव्हरलॅपिंग कुठे असते थर्टी पर्सेंट ओव्हरलॅपिंग असते साईड लॅप म्हणजेच लॅटरल मध्ये मग ओव्हरलॅप किंवा ओव्हरलॅप म्हणतो साईड लॅप किंवा फॉरवर्ड लॅप ऑर एंड लॅप म्हणजे समोर जात असताना समोर जात असताना तुम्ही एक फोटो काढला इथून अजून समोर गेले अजून एक फोटो काढला इथून अशा वेळेस हे जो काही कॉमन एरिया आहे दिस कॉमन एरिया समोर जात असताना इथे ॲडजन स्ट्रीप होतं पण दुसऱ्या ह्याच्यात काय लिहायचं तुम्हाला दे आर दे आर टू कॉमन टू सक्सेसिव्ह फोटोग्राफ इन फ्लाईट लाईन हो फ्लाईट लाईन तुमचा एरोप्लेन ज्या दिशेने जात आहे त्या लाईनमध्ये जात असताना दोन सक्सेसिव्ह फोटो काढल्यानंतर समोर जात असताना फ्लाईट लाईनमध्ये जे तुम्ही ओव्हरलॅपिंग डिनोट करता त्याला म्हटलं आहे तुम्ही बिलकुल फॉरवर्ड लॅब किंवा एंड लॅब ही किती असते तर ही जवळपास सिक्स्टी पर्सेंट लॅपिंग ओव्हर लॅपिंग असते तर दोन शब्द तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स एंट्रन्समध्ये विचारू शकतात की बाबा थर्टी पर्सेंट ओव्हरलॅपिंग कशात असते साईड लॅपमध्ये आणि सिक्स्टी पर्सेंट ओव्हरलॅपिंग कशात असते तर सिक्स्टी पर्सेंट ओव्हरलॅपिंग असते बिलकुल फॉरवर्ड म्हणजेच एंड लॅपमध्ये हे होतं ओव्हरलॅप किंवा फॉरवर्ड लॅब मग आता ठीक आहे स्वतःची कन्सल्टन्सी तुम्ही चालू केली तुम्ही फोटो काढ फोटाचे टाईप समजले एरियल फोटोग्राफीचे एरोप्लेन कसं सेट करायचे फोटो कसे काढायचे हे तुम्हाला कळलं पण तुम्ही वेगवेगळ्या रिजनमध्ये राहता तुमचं क्लायमेट सेम नाही आहे कुठे हवा जास्त कुठे हवा कमी कुठे पहाड आहे कुठे लो लाईंग एरिया आहे मग अशा वेळेस फोटो काढताना काही प्रॉब्लेम किंवा म्हणजे काही एरर्स येऊ शकतात का नक्की येतात आणि याच एरर्सला म्हणतात एरर इन फ्लाईंग याचे दोन प्रकार असतात एकाला म्हणतात ड्रिफ्ट दुसऱ्याला म्हणतात क्रॅब आणि हे दोन्ही जे ड्रिफ्ट आणि क्रॅब म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे फ्लाइंगमधले एरर्स आहे हे पण तुमच्या सिलेबसमध्ये आहे बिलकुल ठीक आहे मग हे जे सिलेबसमधले तुमचे आहेत हे आता जरा बघून घेऊ ड्रिफ्ट कधी म्हणायचं ड्युरिंग द फ्लाईट द क्रॉस विंड विंड म्हणजे सपोज तुमचं प्लेन या साईडने चालला आहे आणि हवा तुम्हाला परपेंडिक्युलर किंवा थोडीशी इन्क्लाइन जर असेल तर दिस इज कॉल्ड ॲज विंड ड्यूरिंग द फ्लाईट अ क्रॉस विंड अफेक्ट द प्लेन अँड ॲड्युक्युएट करेक्शन इज नॉट बे मेड म्हणजे तुम्ही या दिशेने चालले होते परपेंडिक्युलर ऑर निअर अबाउट परपेंडिक्युलर हवेमुळे थोडासा प्लेन तिरपा झाला थोडंसं तिरपा झाला आणि तुम्ही करेक्शन केलंच नाही म्हणजे सरळ करण्याचा फोटोग्राफ लेन्स किंवा कॅमेरा किंवा तुमचा प्लेन सरळ करण्याचा करेक्शन करण्याचा प्रयत्न केला नाही त्याच सिच्युएशनमध्ये निघा आलेला फोटोग्राफ किंवा ती सिच्युएशनला म्हणतात ड्रिफ्टिंग सडर असणारी गोष्ट जेव्हा थोडी तिरपी होऊन जाते त्याला साध्या भाषेमध्ये म्हटलं ड्रिफ्टिंग आता त्याच्याच अपोजिट जर गोष्ट केली तर अजून एक आहे त्याला म्हटलंय क्रॅब क्रॅब कधी म्हणायचं इफ अ प्लेन इज करेक्टेड फॉर अ ड्रेव्ह हे ते सगळं संपलं म्हणजे तुमचं ज्या दिशेने प्लेन चालला होता ड्यू टू क्रॉस विंड थोडासा प्लेन तिरपा झाला आणि या एररमुळे हा जो काही डिग्रीचा अँगल एरर आहे ना तुमचा फोटो काढताना हा एरर न आला पाहिजे म्हणून तुम्ही अजून थोडासा या अँगलवरून तुम्ही अजून तिरपं करण्याचा जेव्हा सरळ करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे या प्रयत्नालाच त्या सिच्युएशनला म्हटलं आहे क्रॅप सिच्युएशन बाय टर्निंग इन टू द विंड बघितलं विदाऊट रिओरिएंट द कॅमेरा तुम्ही काय केला आहे प्लेनच तुम्हाला ॲक्च्युली कॅमेरा सरळ करायचा होता अशा वेळेस कॅमेरा जो तिरपा झाला ना तर त्याला कॅमेरा सरळ करायचा पण तुम्ही काय कर तुम्ही पूर्ण प्लेनच तिरपा केला आता प्लेन तिरपा केल्यामुळे त्याच्या प्लेनच्यासोबत काय होते तो कॅमेरा कॅमेऱ्याचे ॲक्सिस त्याचे मॉड्युल सगळे सगळे पुन्हा तिरपे झाले आहेत बिलकुल धिस सिच्युएशन इज नोन ॲज क्रॅब तर लक्षात आलं ड्रिफ्ट आणि क्रॅबमध्ये काय फरक आहे सरळ जाणारं प्लेन जर जा हवेमुळे किंवा क्रॉस विंडमुळे किंवा थोडंसं नियर अबाउट क्रॉस विंडमुळे थोडासा तिरपा झाला आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे करेक्शन्स केले नाही त्या सिच्युएशनला म्हणतात ड्रिफ्ट त्या तिरप्या प्लेनला जर तुम्ही करेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही यावेळेस कॅमेराला टिल्ट नाही केलं ओरिजिनल पोझिशनवर तुम्ही पुन्हा प्लेनच तिरपा करून टाकला बिलकुल ओरिजिनल पोझिशनवर अशा कंडिशनला म्हणतात क्रॅप ह्या दोन गोष्टी मग एवढंच आहे का यात अजून काही आहे का बघू इन दिस सिच्युएशन द प्लेन द ओरिएंट अलँग द इंटेंडेड मीन्स जे तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यात अजुमित अजुमित काय असते नॉर्थ डायरेक्शन पासून हॉरिझॉन्टली केलेला अँगल ला म्हणतात अजमिथला अँगल मूव अवे फ्रॉम द इंटेंडेड फ्लाईट लाईन बिलकुल तो, तो फ्लाईट लाईन पासून दूर चालला कसा हे पण बघू समोर कन्फ्युज नका हो सांगतो एक इन दिस केस प्लेन मूव मोर ऑर लेस अलॉग फ्लाईट लाईन सगळ्यात मेन डिफरन्स दोघांच्या याच्यामध्ये काय होता इन दिस सिच्युएशन प्लेन दो ओरिएंटेड अलँग द इंटेंडेड अजमिथ मू अवे द इंटेंडेड फ्लाईट लाईन समजा ही तुमची फ्लाईट लाईन आहे तुम्ही या दिशेने तुम्हाला प्लेन उडवायचं होतं पण याच्यापेक्षा दूर चाललेलं आता तुमचं प्लेन हीच सिच्युएशन राहीन ड्रिफ्टमध्ये पण याच्यामध्ये काय होईल इन दिस केस प्लेन मूव्ज मोर ऑर लेस अलॉग द फ्लाईट इन मोर ऑर लेस म्हणजे का कारण तुम्ही करेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता ना दुसऱ्याच्यात कशामध्ये क्रॅपच्या कंडिशनमध्ये ड्रिफ्टच्या कंडिशनमध्ये हा बघा ते दूर चालला आहे क्रॅपच्या कंडिशनमध्ये मोर ऑर लेस फ्लाईट लाईनच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करतोय हा मेन डिफरन्स आहे क्रॅप आणि ड्रिफ्टमध्ये आणि डिफरन्स आहे याला एकत्र एक लिहून नका चुकूनही बिलकुल ठीक आहे दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे दोन्ही याच्यात भरपूर चेंजेस आहेत बिलकुल ठीक आहे ॲज अ रिझल्ट द फोटोग्राफिक एज रिमेन पॅरल फोटोग्राफिक एज फोटोचं जे आउटर एज राहते बिलकुल धिस एज तिरपे तिरपे होत चालले पण धिस एज रिमेन पॅरल आणि इकडे फोटोग्राफिक एज सीज टू रिमेन पॅरल म्हणजे नियर अबाउट पॅरल असल्यासारखे वाटतंय बट द एरिया ऑफ द इंटेंडेड कवरेज ड्रिफ्ट अँड इकडे इर रेग्युलर साईड लॅब टेक्स्ट प्लेस तो हो साईड लॅब काय असते आपण याच्याबद्दल बघितलं म्हणून हो इर रेग्युलर म्हणजे जो एरिया कवर पण नव्हता करायचा त्याच्यामध्ये पण ऍक्च्युली साईड लॅब्स येणं चालू झाले आहेत बिलकुल आणि हे सगळं जर समजा तुम्हाला करेक्ट करायचं आहेच तर त्याच्यासाठी ऍक्च्युली बघा दस इट इज इसेन्शियल टू रिओरिएंट द कॅमेरा तर जेव्हा अशा वेळेस तुमचा प्लेन तिरपा होतो ना तर प्लेनसोबत ऑब्विस्ली एरर आलेला आहे फ्लाईंगमध्ये एरर आलेला आहे पण तुम्हाला करेक्शनसाठी या कंडिशनमध्ये कॅमेरा ॲडजस्ट करायचा असतो ना की प्लेन ॲडजस्ट करायचो असतो कारण याच्यामध्ये एरर अजून वाढून जाईल बिलकुल असं जर करायचं असेल तर बरंच वेळा गाडीवरून तुम्ही समजा गाडी जर चालवत असाल आणि दुसरं कोणी मागे जर कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन बसला असेल तर हा सेम एक्सपेरिमेंट करून बघा जेणेकरून मागचा जो बसणारा असो असतो त्याला ऑब्जेक्ट सरळ दिसला पाहिजे म्हणून तो स्वतः स्वतःचा मोबाईल किंवा कॅमेरा ॲडजस्ट करतो ना की बाईक चालवणार बाईक तर तिपा तारपा चालून टाकेल बिलकुल चालवणारा ऍडजस्ट जो करतो तोही कॅमेरामॅन करतो मग असे एरर्स कमी करण्यासाठी तुम्हाला कॅमेरा रिओरियंट करावा लागतो कधी वेन द प्लेन टर्न्स इन टू विंड फॉर करेक्शन ठीक आहे साध्या भाषेमध्ये हा होता एरर इन फ्लाइंग तर एरर इन फ्लाईंग राहते का बिलकुल राहते जर एरर इन फ्लाइंग आलो तर दोन गोष्टी लिहायच्या एक लिहायचे आहे ड्रिफ्ट दुसरा लिहायचा आहे क्रॅप ड्रिफ्ट कधी प्लेन लाईन पासून हवेमुळे म्हणजे क्रॉस पासून थोडंसं ड्रिफ्ट होणे ड्रिफ्ट होणे म्हणजे सरकणे असं जर असलं क्रॅब क्रॅब म्हणजे तुम्ही जर तोच एरिया करेक्टेड करण्याचा अँगल करेक्टेड करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला म्हटलंय एअरआर इन फ्लाइंग नेक्स्ट ठीक आहे अशा प्रकार आहे बघा तुम्ही ज्या दिशेने बिलकुल एरोप्लेन चाललाय जर क्रॉस विंड आहेत त्याच्यामुळे बघा इथे पहिला फोटो काढलाय दुसरा फोटो कुठे यायला पाहिजे दुसरा फोटो ऍक्च्युली हे इथे यायला पाहिजे होता तिसरा फोटो चौथा फोटो सरळमध्ये का या लाईनमध्ये यायला पाहिजे होते ठीक आहे पण येत आहे का फोटो नाही येत आहे बघा का कारण हवेमुळे बघा इकडे समोर सरोवर समोर समोर क्रॉस विंड बघा याला इकडे सरकत 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 अवेलेबल आहे ना एरर तर आला कारण या मध्ये भरपूर एरर येणार फोटो वगैरे इव्हन ओव्हरलॅपिंग पण जसं पाहिजे तसं नाही येणार आहे चुकीचे नाही इव्हन डाटाच जो कलेक्श कलेक्ट होतो आहे तो पण चुकीचा होणार आहे बिलकुल तुम्ही ज्या इंटेंडेड म्हणजे ज्या इंटेन्शननी ज्या कामासाठी तुम्ही हा डाटा कलेक्ट सर्वे सर्व्हे करतात बिलकुल तो पण तुम्हाला चुकीचा डाटा मिळतात किंवा ओव्हर लॉपिंग नाही इमेज व्यवस्थित प्रोड्यूस होणार नाही इमेज स्टेरिओग्राफमध्ये तुम्हाला व्यवस्थित किंवा स्टेरिओस्कोपमध्ये व्यवस्थित थ्री डीमध्ये दिसणार नाही हे या चुकीमुळे कशामुळे ड्रिफ्ट म्हणून ऐकू शकते क्रॅपमध्ये काय झाल्या माहिती आहे काय हे तिरपे तर झाले होते बघा तुम्ही काय केलं तिरपे होणार आहेला बिलकुल अजून थोडस तिरपे केलं म्हणजे तुम्ही हा फ्लाईट तिरपे केल्यामुळे हा जो स्क्वेअर दिसतोय ना तुम्हाला सरळ होता तो ड्रिफ्ट होऊन इकडे सरकला तर तुम्ही काय या केला यालाच एरोप्लेनलाच तिरप केलं एरोप्लेनला तिर्प केलं काय झालं माहिती आहे का याची एज पण तिरपी होऊन गेले बघा इथे दिसलं एज तिरपी झाले एज तर एकमेकाला पॅरल आहे गोष्ट खरी आहे पण इथे काय झालं इथे साईड लॅप वाढला आपण पहिलेच बोललो त्याची गरज नव्हती तो पण साईड लॅप इथे इन्क्रीज होऊन गेला बिलकुल आणि हे डिफरन्स आहेत कशामध्ये ड्रिफ्ट आणि क्रॅबमध्ये बिलकुल हे सगळे डिफरन्स आहे एररमध्ये मग आता थोडं समोर बघून घेऊया क्रॅप झालं एरियल फोटोग्राफ झाली ठीक आहे आता जिओमेट्रीकडे येऊया हे काय आहे ठीक आहे दिस आर जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफी मग जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफी जर असेल तर तिथे आता काही काही हो तर जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफी आहे आणि जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफीमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये पण आहे तुम्हाला भरपूर जिओमेट्री आकाराबद्दल कसे फोटोग्राफ्स कसे काढायचे ते सगळं काही समजून घ्यायचं आहे त्याच्यापैकी आता पहिलं घेऊ एक शब्द येतो नेहमी त्या शब्दाला म्हणतात परस्पेक्टिव्ह परस्पेक्टिव्ह शब्दालाच म्हणतात तुमच्या कॅमेऱ्याचा लेन्स आता तुम्हाला जर ऑब्जेक्ट समजायचं असेल तर असं समजा की इथे तुमचा कॅमेरा आहे या कॅमेऱ्याचा लेन्स आहे फॉर एक्झाम्पल इज युअर कॅमेरा आणि या कॅमेऱ्याचा इथे लेन्स आहे हा जो कॅमेऱ्याचा लेन्स आहे ना इथे ज्याच्या मागे इथे सेन्सर असते ही लाईन जी चालली आहे बिलकुल हा जो इथे पॉइंट असतो त्या पॉइंटला म्हणतात परस्पेक्टिव्ह पॉइंट किंवा सेंटर ऑफ परस्पेक्टिव्ह किंवा त्यालाच म्हणतात कॅमेरा लेन्स ठीक आहे आता बघा तुम्हाला जर काही स्ट्रेट लाईन दिसत आहे हो हे बघा ही स्ट्रेट लाईन दिसत आहे ही स्ट्रेट लाईन दिसत आहे ही मधातली पण एक स्ट्रेट लाईन दिसत आहे जी सेंटरमधून चालली आहे ह्या सगळ्या स्ट्रेट लाईन कुठल्या एका पॉईंटला कोइन साईड होत आहे ज्या पॉईंटला त्या कोइन साईड होत असतात ना त्या पॉइंटला म्हणतात पॉईंट ऑफ परस्पेक्टिव ठीक आहे पॉइंटला दिस पॉइंट इज नोन ॲज पॉईंट ऑफ परस्पेक्टिव्ह Lines. सग्ड़े 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 स्ट्रेट लाईन्स सगळ्या सगळ्या स्ट्रेट लाईन तुमच्याकडे किती कि स्ट्रेट हे असो बिलकुल इव्हन सेंटरमधल्या ह्या जरी चार लाईन्स तुमच्या हे झाल्या त्याच्यानंतर ही सेंटरवाली पण गेली हा जो काही सेंट्रल पॉइंट आहे जिथे सगळ्याच्या सगळ्या स्ट्रेट लाईन कोइन्साइड झाल्या त्या पॉइंटला म्हणायचं परस्पेक्टिव्ह पॉइंट ठीक आहे शब्द लक्षात ठेवा आता समोर जिओमेट्री करायची आहे अँड एरियल फोटोग्राफ टेकन बाय लेन्स सिस्टीम इज ऑफ सेंट्रल प्रोजेक्शन प्रोजेक्शन कसं आहे सेंट्रल आहे द सेंट्रल परस्पेक्टिव्ह कॅटेगरी आता याच्यात तुम्हाला जास्त नाही आहे म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवा हा सेंट्रल प्रोजेक्शन टाईपची आपण एरियल फोटोग्राफी करतो आणि सेंट्रल पर्स्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये येतात का कारण समोर जो कॅटेगरी आहेत पण बी एस सी आणि तुमच्या सिलेबसमध्ये पर्टिक्युलरली ते नसल्यामुळे आपण ते समोर नाही इथे इथं थांबू एरियल फोटोग्राफीमध्ये सेंट्रल प्रोजेक्शन टाईप असतो आणि त्याच्यामध्ये सेंट्रल पर्स्पेक्टिव्ह कॅटेगरी असते त्याच्या व्यतिरिक्त पण कॅटेगरी आहेत ठीक आहे सिलेबसमध्ये नसल्यामुळे आपण ते घेत नाही आहोत नेक्स्ट ऑल स्ट्रेट लाईन ऑल सगळ्या सगळ्याच्या सगळ्या स्ट्रेट लाईन कन्सिडर करायच्या आहेत सगळ्या स्ट्रेट लाईन एका कॉमन पॉईंटला येऊन मीट होत आहे इन्क्लुडिंग सेंटर पासून गेलेली व्हर्टिकल प्लम लाईन पण त्या पॉइंटला स्ट्रेट लाईन जॉईनिंग द ऑब्जेक्ट अँड द इमेज पॉइंट करस्पॉन्डिंग टू इट पास थ्रू अ पॉइंट पास थ्रू अ पॉइंट दिस पॉइंट इज कॉल्ड एज परस्पेक्टिव्ह सेंटर ऑर परस्पेक्टिव्ह पॉईंट लक्षात आलं सगळ्या स्ट्रेट लाईन ज्या एका कॉमन पॉईंटमध्ये मीट होतात इथे जो तुम्हाला ओ दिसतोय दिस ओ इज परस्पेक्टिव्ह ओरिजिन ऑर परस्पेक्टिव्ह पॉइंट ऑर परस्पेक्टिव्ह सेंटर दिस इज नोन ॲज जिओमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफीची स्टार्टिंग इथून होत आहे बिलकुल स्टार्टिंग करण्यासाठी जिओमेट्री नावातच सगळे काही जे काही आकार वगैरे इन्क्लिनेशन्स हे जे काही तुम्हाला शिकायचे असतात त्याची स्टार्टिंग आपण इथून केलेली आहे बिलकुल ठीक आहे या पॉईंटपासून पासून हा काय असतो इथे लेन्स असतो इथे मागे इथे काय असते इथे बघा मी पुन्हा सांगतो इथे तुमच्यावर लेन्स असते इथे काय असते इथे फिल्म जर जुने कॅमेरा असेल तर फिल्म नवीन कॅमेरा असेल तर इथे सेन्सर असतात मागे असतात बिलकुल हे इथे ठीक आहे कुठल्याही कॅमेऱ्यामध्ये जर तुम्ही कॅमेरा जर म्हटला तर कॅमेऱ्याच्या समोर इथे तुमच्यावर लेन्स मिळतोय हा असतो लेन्स पार्ट आणि सेन्सर याच्या मागे असतो बिलकुल ठीक आहे याच्या मागे इथे सेन्सर किंवा जुन्या काळचे जर असेल सेन्सर नाही तर तिथे मग फिल्म असते बिलकुल मागे असते बिलकुल ठीक आहे तर सगळे ज्या लाईन्स एका कॉमन पॉईंटमधून जातात त्या कॉमन पॉइंटला ठीक आहे इथे व्यवस्थित होत नाही आहे त्या कॉमन पॉईंटला मधून ज्या स्ट्रेट लाईन सगळ्या गेलेल्या आहेत त्याला आपण नाव दिलेलं आहे नाव लक्षात ठेवायचं आहे लेबल लक्षात ठेवा टर्म लक्षात ठेवा परस्पेक्टिव्ह नेक्स्ट जिओमेट्री ऑफ लो ऑब्लिक फोटोग्राफ आता तुम्ही म्हणजे शिकताना आता पहिले तर व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी शिकलो हो पण जेव्हा पॅरामीटर्स म्हणजे मल्टिपल टर्म्सच्या गोष्ट येते तेव्हा व्हर्टिकलमध्ये अगोदरच आपण एक गोष्ट घेतली होती की बाबा मध्ये ऑप्टिक ऍक्सिस त्याच्यानंतर प्लम्ब लाईन त्याच्यानंतर प्लम्ब लाईनच्या अंदर प्रिन्सिपल लाईन ह्या काय होत्या ओव्हर लॅप म्हणजे एकावरती एक, एक आल्या होत्या त्या क्लिअर दिसल्या म्हणजे डिस्टिंगविश करायच्या त्या दिसल्या पाहिजे म्हणून ह्या थोड्या चेंजेस करायचे म्हणून अगोदर आपण लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफी घेणार आहोत तर हो तुम्हाला आपण मध्ये लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफीची जिओमेट्री आहे जिओमेट्री म्हणजे कुठले कुठले पॅरामिटर्स त्याच्यामुळं माहित पडतात कुठल्या शिकायला मिळतात त्या गोष्टी बघा आता रिलेशनशिप बिटवीन तर हे जे काही तुम्ही जिओमेट्री काढली कशाच्या बेसवर काढली आहे हे रिलेशन आहे कशामधलं लेन्स लेन्स कुठे असतो पुन्हा तुम्हाला सांगितलं आहे बिलकुल लेन्स इज असं समजा की दिस पार्ट इज युअर लेन्स पार्ट ठीक आहे दिस इज युअर फिल्म किंवा सेन्सर पार्ट माक् पार्ट जो असतो नंतर पॉझिटिव्ह प्रिंट पॉझिटिव्ह प्रिंट इज फ्रंटवाली प्रिंट असते लेन्सच्या समोरची आणि ग्राउंड आणि ग्राउंड एक दोन आणि हे बघा इथे दिसतंय इल्टेशन तीन या तीन गोष्टींचं रिलेशन घेतलं आहे आणि या तीन गोष्टींच्या रिलेशनवरून आपल्याला ज्योमेट्री सांगायची आहे कशाची लो ऑब्लिक फोटोग्राफीची बिलकुल ठीक आहे मग या लो ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये सगळ्यात पहिला शब्द येतोय पहिला झाला होता परस्पेक्टिव्ह परस्पेक्टिव्ह तर तुम्हाला माहित आहे तसाच एक आहे प्रिन्सिपल पॉईंट तर परस्पेक्टिव्ह आणि प्रिन्सिपलमध्ये कन्फ्यूज होऊ नका परस्पेक्टिव्ह म्हणजे जिथून सगळ्या स्ट्रेट लाईन एकदम एका कॉमन पॉईंटला इथे कट करत घेतो किंवा इंटरसेट करतो त्या प्रिन्सिपल पण तसंच काहीतरी आहे म्हणून म्हटलं कन्फ्युज होऊ नका पण कधी म्हणायचं बघा पहिले तर प्रिंसिपल पॉईंट कशाला म्हणायचं ते बघू इट इज जिओमेट्रिक सेंटर हो कुठल्याही शेपचा जिओमेट्रीमध्ये डिफरेंट डिफरेंट शेप असतो ना त्या जिओमेट्रीचा सेंटर कुठलाही शेप असो जिओमेट्रीमध्ये आपण कोणता घेणारो आहे जिओमेट्री काय चालू आहे लो ऑब्लिक लोअ ऑब्लिकमध्ये जमीनचा आकार कसा तयार होतो आपण शिकलो आहे ट्रॅपॅझोहायड्रॉन सा, सेंट्रल पॉईंट ला म्हणतात प्रिन्सिपल पॉइंट मी तीन आकार काढून दाखवले तुम्हाला सर्कल रोम्बोहेड्रॉल स्क्वेअर तर जिओमेट्री म्हणजे आकारमध्ये जो काही सेंट्रल पॉइंट असतो या सेंट्रल पोर्शनचा किंवा जिओमेट्री सेंटर ऑफ फोटोग्राफ कारण याच्यामध्ये जो फोटोग्राफ निघेल बिलकुल तो कसा निघेल प्रत्येकाला वेगळंचा आहे द इंटरसेक्शन ऑफ एक्स अँड व्हायस बिलकुल एक्स एक्सेस आणि ॲक्सेस दोघांच्या इंटरसेक्शनमधून जो सेंटर निघतोय बिलकुल फोटोग्राफचा त्याला म्हटलेला आहे साध्या भाषेमध्ये प्रिन्सिपल पॉईंट मग या प्रिन्सिपल पॉईंटचे दोन प्रकार असतात एकाला म्हणतात का दोन प्रकार असतात बघा इथे इथे काय असतं तुम्हाला मी सांगितलं होतं बिलकुल इथे काय असतं हे बघा इथे लिहिलं आहे फोटो प्रिंट मी इथे म्हणतो लेन्स सांग तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे हा काय हा ग्राउंड आहे ठीक आहे आता बघा पहिला प्रिन्सिपल पॉईंट असतो तो फोटो प्रिंसिपल पॉईंट आणि दुसरा पॉईंट असतो तो ग्राउंड प्रिंसिपल पॉईंट इथे पण प्रिंसिपल पॉईंट आहे इथे पण प्रिंसिपल पॉईंट आहे डिफरन्स काय आहे या शब्दा फोटोवरचा ग्राउंडवरचा याला प्रिन्सिपल पॉईंट आहे म्हणून याला तुम्ही सफेक्स यूज करता स्मॉल पी आणि कॅपिटल पी जर इन द ब्लँक्स किंवा बाकी कशात आले तर स्मॉल पी आणि कॅपिटल पी काय इंडिकेट करतात इथे बघून घ्यायचा स्मॉल पी बघा इथे स्मॉल लेटर स्मॉल एन स्मॉल आय स्मॉल पी हे कशावर आहे इथे वरती आहे स्मॉल लेटर्स हवेत हवेत म्हणजे इथे वरती वरती म्हणजे फोटोवर फोटोवर म्हणजे फोटो वर लेन्सवर दाखवायचे तुम्हाला कॅपिटल एन कॅपिटल आय कॅपिटल पी जे आहे बिलकुल ते ग्राउंड वर इंडिकेट करायचे आहेत बिलकुल ठीक आहे जर समजा तुम्हाला लक्षात नि राहिलं ड्रॉ करून क्रॉस चेक करायचा आहे तर यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे आता प्रिन्सिपल पॉईंट समजलं की बाबा शेप शेपचा जो सेंटर असतो एक्स वाय दोन्ही डायरेक्शनला कन्सिडर करून जो तुम्ही सेंटर पॉईंट करता त्या सेंटर पॉईंटला नाव दिलेला आहे दिस इज युअर प्रिंसिपल पॉईंट आता जे दोन प्रिन्सिपल पॉईंट असतात एक असतो फोटो प्रिन्सिपल पॉईंट दुसरा असतो ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंट नावातच ग्राउंड आहे जमिनीवरचा प्रिन्सिपल पॉईंट आणि फोटोवरचा प्रिन्सिपल पॉइंट ठीक आहे आता बघा त्याच्यातही इथे क्लिअर सांगतो इट इज जिओमेट्रिक सेंटर जिओमेट्रिक सेंटर ऑफ फोटोग्राफ अँड इंटरसेक्शन ऑफ एक्स वाय अँगल बरं पुन्हा पुन्हा काय गोष्ट सांगावं लागतात बघा इथे मला सांगा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे का बिलकुल नाही हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे का नियर अबाउट हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे का ओके इथं तुम्हाला कन्फ्युजन होईल कारण तुम्ही म्हणताना की इथं तर हे डिस्टन्स जास्त आहे इथे कमी आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तिन्ही लाईनमध्ये थोडे थोडे चेंजेस दिसत आहे आणि हेच चेंजेस आहे की त्याच्यामुळे ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा ॲक्च्युली वाचायच्या आहेत बघूया मग कसं आहे फोटोसेंट्रिक सॉरी फोटो प्रिन्सिपल आणि ग्राउंड प्रिन्सिपल बघू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑप्टिक ॲक्सिस ऑफ कॅमेरा विथ फोटो प्लेन फोटोचा प्लेन कोणता आहे हाय फोटोचा प्लेन ऑप्टिक ॲक्सिस ऑप्टिक ॲक्सिस आला आणि ऑप्टिक फॉर एक्झाम्पल इथून ऑप्टिक ॲक्सिस आला आणि तो फोटोच्या प्लेनवर कुठंतरी इंटरसेक्ट झाला पण तो सेंटरमध्ये असला पाहिजे त्याला नाव दिलं आहे स्मॉल पिनी साध्या भाषेमध्ये त्याला म्हटलं आहे आपण बिलकुल फोटो प्रिन्सिपल पॉईंट पण ऑप्टिक ॲक्सिसमधून ती लाईन सरळ जमिनीवर गेली ती लाईन कशी असली पाहिजे ती लाईन एक्स वायच्या कंडिशनमध्ये त्या फोटोमध्ये सेंटरमध्ये असली पाहिजे ती जमिनीवर येऊन तो पॉईंट भेटला आहे त्या पॉईंटला म्हणतात मग ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इंटरसेक्ट होत आहे कोणच्या दोन गोष्टी काय काय इंटरसेक्ट होत आहे एक ऑप्टिक ऍक्सिस ठीक आहे ऑप्टिक ऍक्सिस कुठे असतो लेन्समधून स्ट्रेट गेलेली लाईन जी मागे जाऊन तुमच्या लेन्स किंवा सेन्सर किंवा फिल्मवर परपेंडिक्युलर असते याला म्हणतात ऑप्टिक ॲक्सिस जे आपण स्टार्टिंगमध्ये बघितलं होतं हा ऑप्टिक्स तुमच्या फोटो प्लेन आणि ग्राउंड या फोटो प्लेनवर जिथं ऑप्टिक ॲक्सिस आणि फोटो प्लेन दोघांना जिथे इंटरसेक्ट करत आहे त्या पॉईंटला म्हणतात या पॉईंटला म्हणतात फोटो प्रिन्सिपल पॉईंट पण हाच ऑप्टिक ॲक्सिस जर ग्राउंड प्लेनवर इंटरसेक्ट होत असेल तर याला म्हणतात ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंट कळलं या दोघां गोष्टीमध्ये काय कॉमन आहे मदतली लाईन मदतली लाईनला काय म्हणतात ऑप्टिक ॲक्सिस द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑप्टिक ॲक्सिस ऑप्टिक ॲक्सिस विथ फोटो प्लेन अँड विथ ग्राउंड प्लेन तर फोटो प्लेन ग्राउंड प्लेन फोटो प्लेन अँड ग्राउंड प्लेन इझी आहे काहीच हार्ड नाही आहे बिलकुल ठीक आहे तुम्ही कम्प्लीट जिओमेट्री लिहू पण शकता आणि समजून पण घेऊ शकता याद्वारे बिलकुल नेक्स्ट बघून घेऊ मग ज्योमेट्री ऑफ लो ऑब्लिकच आहे बिलकुल मग याच्यामध्ये आता येणार आहे नादिर नादिर याच्या अगोदर पण घेतलं आपण बिलकुल नादिरमध्ये काय सांगितलं होतं की बाबा ऑब्झर्वरच्या स्ट्रेट खाली जो काही पोझिशन असतो बिलकुल याला म्हणतात खाली जी राहील बिलकुल एक्झॅक्ट व्हर्टिकल डाऊनवर्ड पोझिशन ऑर पॉइंट इज नोन ॲज नादिर अँड एक्झॅक्ट व्हर्टिकल अपवर्ड पॉइंट इज नोन ॲज झेन इथं झेड इज अपवर्ड अँड इज डाऊनवर्ड ठीक आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या नादिर काय द पॉईंट व्हर्टिकली बिनिथ कॅमेरा ॲट द टाइम ऑफ फोटोग्राफर्स ठेकन ऑब्विस्ली फ्लाईटमधून चालले कॅमेरा ठेवलेला आहे लेन्समधून एक असा पॉईंट जो एक्झॅक्ट खाली आहे खाली असताना दोन प्लेन आहे फोटो प्लेन ग्राउंड प्लेन फोटो प्लेन वरचा जो असेल तो स्मॉल एन ग्राउंडवरचा जो असेल तो कॅपिटल एन बघा इथे स्मॉल एन कॅपिटल एन ठीक आहे द पॉइंट व्हर्टिकली बिलो द परस्पेक्टिव्ह सेंटर परस्पेक्टिव्ह शब्दात आपल्याला माहित आहे बिलकुल जिथून सगळ्या स्ट्रेट लाईन सगळ्या म्हणजे इव्हन इन्क्लुडिंग ऑल कॉर्नरच्या चार स्ट्रेट लाईन इन्क्लुडिंग वन सेंट्रल प्लम्ब लाईन जिथे इंटरसेक्ट होते त्याला म्हणतात परस्पेक्टिव्ह परस्पेक्टिव्ह पॉइंट अँड प्रिन्सिपल पॉइंट बोथ आर डिफरंट पॉईंट ठीक आहे परस्पेक्टिव्ह पॉईंट आणि प्रिन्सिपल पॉईंट दोन वेगवेगळे पॉईंट आहेत दोन्ही सेम पॉइंट नाही आहे आता अगोदरच घेतला आपण बिलकुल मग इथं पर्स्पेक्टिव्ह पॉईंट ठीक आहे मग आता काय चालू आहे नादिर नादिर काय असते नादीर, नादीर, का नादीर म्हणजे ऑब्झर्वरच्या स्ट्रेट डाऊनवर्ड खाली असणारा पॉईंट मग ऑप्टिक मधून जात असताना स्ट्रेट डाउनवर्ड पॉईंट आहे याच्यामध्ये दोन प्लेन येत आहे एकाला म्हटलं आहे फोटो प्लेन दुसऱ्याला म्हटलं आहे ग्राउंड प्लेन मग तुमच्याजवळ हा ॲक्सिस आणि फोटो प्लेन जिथे इंटरसेक्ट होत आहे बिलकुल याला म्हटलं तुम्ही फोटो ग्राउंड सॉरी फोटो नादिर पॉईंट आणि याला म्हटलं तुम्ही ग्राउंड नादिर पॉईंट सिम्पली बिलकुल ठीक आहे इथे बघा ठी बघा ठीक आहे ठी मग असंच आपल्याकडे आयसो सेंटर पण असते आता आयसो सेंटर काय तुम्ही म्हणता आयसो सेंटर आहे तर काय झालंय आपण प्रिन्सिपल पॉइंट बघितला हो प्रिन्सिपल पॉईंट बघितला तर प्रिन्सिपल फोटो पॉईंट पण बघितला आणि प्रिन्सिपल ग्राउंड पॉइंट पण बघितला आपण तसंच बिलकुल स्मॉल ठीक आहे स्मॉल आणि इथे कॅपिटल एन बिलकुल इथे नादिर फोटो पॉइंट पण बघितला आणि ग्राउंड नादीर पॉईंट पण बघितला आता या दोघांच्या मधातून दोघांना बायसेक्ट करून जिथे काही वरतो तुमचा लेन्स लागलेला आहे का नाही तर दोघंही दोघांचं जे काही डिस्टन्स आहे दोघांच्या डिस्टन्सला दोघांना बायसेट करून सेंटरमधून जी लाईन जात असते त्या लाईनला म्हणतात आयसो सेंटर आयसो म्हणजे इक्वल म्हणून सांगितलं इक्वल डिस्टन्स म्हणजे बायसेक्ट आहे सेंटरमधून जाईल त्या लाईनला म्हणतात आयसो सेंटर फोटो लाईनवर कट करेल फोटो प्लेनवर दिस इज स्मॉल आय ग्राउंडवर कट करेल दिस इज युअर कॅपिटल आय सिम्पली बिलकुल ठीक आहे बघू मग आता काय कसते आयसो सेंटर आयसो सेंटर कधी म्हणायचं द पॉइंट दॅट फॉल्स ठीक आहे आयसो सेंटरमध्ये ऑन अ लाईन हाफ वे बिटवीन कशात हाफ वे प्रिन्सिपल पॉइंट हो प्रिन्सिपल पॉइंट आणि नादिर पॉइंट तर प्रिन्सिपल पॉइंट आणि नादिर पॉइंटच्या मधात असणाऱ्या पॉइंटला म्हणतात आयसो सेंटर आयसो म्हणजे इक्वल इक्वली सेंटर म्हणजे सेंटरपासून दोन्ही ने इक्वल डिस्टन्स असणे आयसो सेंटर नावातच आहे नादिर आणि प्रिन्सिपल पॉईंटच्या मधातला पॉईंट इज नोन ॲज आयसो सेंटर पॉइंट ठीक आहे ऑन अ ट्रुली वर्टिकल एरियल फोटोग्राफ ऑन अ ट्रुली वर्टिकल इथे वर्टिकल आहे का दिस इज ऑब्लिकल लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ दिस पण जेव्हा तुम्ही ट्रुली वर्टिकल घेता ना तेव्हा हे एन आय आणि पी काय होते तिघही स्ट्रेट एकाच लाईनमध्ये मध्ये ते मर्ज होऊन जातात म्हणून ते क्लिअर दिसत नाही ऑन ट्रुली व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ ऑल थ्री फोटो सेंटर विल बी लोकेटेड इन अ सेम प्लेस आणि हे तीनच्या तिन्ही हे बिलकुल मर्ज होऊन जाते क्लिअरली व्यवस्थित दिसत पण नाही ठीक आहे हे बघूया समोर मग असतोय बघा इथे फोटो लाईन आहे फोटो लाईनवर जो इथे इंटरसेक्शन आहे त्याला म्हटलं आहे फोटो आयसो सेंटर आणि ग्राउंडवर जे इंटरसेक्शन होईल त्याला म्हटलं आहे ग्राउंड आयसो सेंटर बघा द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणाकोणाचं बायसेक्ट ऑफ द अँगल बिटवीन कॅमेरा ऍक्सिस अँड व्हर्टिकल ऑफ द फोटो प्लेन ठीक आहे तर या दोघांमधलं जे इंटरसेक्शन आहे त्याला तुम्ही म्हटलं आणि तो जर फोटो प्लेनवर होत असेल बिलकुल त्याला म्हटलं तुम्ही फोटो आयसो सेंटर आणि जर जमिनीवर होत असेल तर त्याला म्हणतात ग्राउंड आयसो सेंटर ही जी जिओमेट्री होती ही होती लो ऑब्लिक फोटोग्राफची जिओमेट्री ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल पॉइंट नादिर पॉइंट आणि आयसो सेंटर निप ह्या तीन गोष्टी असतात ग्राउंडवर कॅपिटल लेटर्स काढायचं आहे वरती फोटो प्लेनवर स्मॉल लेटर्स काढायचे आहे ठीक आहे मग आता हे जर असेल तर या दोन गोष्टी तुम्ही मिस केल्या असेल त्याही ग्राउंड पासून तर लेन्स पर्यंतची हाईट इज इंडिकेटेड बाय फ्लाइंग हाईट तुमचं विमान जिथून उडत आहे त्या विमानापासून तर जमिनीपर्यंतचं ग्राउंड पर्यंतचं अंतर ला म्हणतात फ्लाइंग हाईट पण जे की पॉझिटिव्ह प्रिंट म्हणजेच फोटो प्लेन किंवा फोटो प्रिंट होती तिथपासून तर तुमच्या कॅमेरा लेन्सपर्यंतचं अंतर म्हणजे त्याला नाव दिलं आहे तुम्ही फोकल लेंथ त्याला इंडिकेट करतात स्मॉल एफ ने डिस्टन्स फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह सेंटर पुन्हा सांगतो पर्स्पेक्टिव्ह आणि प्रिन्सिपल परस्पेक्टिव्ह पॉईंट अँड प्रिन्सिपल पॉईंट इज अ डिफरंट पॉईंट परस्पेक्टिव्ह कधी घेतलं होतं आठवते ठीक आहे ठीक आहे दिस पॉइंट इज नोन ॲज पर्स्पेक्टिव्ह पॉईंट धिस पॉईंट इज नोन ॲज प्रिन्सिपल पॉईंट फरक आहे ठीक आहे जिथे सगळे स्ट्रेट लाईन एकत्र कोइन होतात त्याला याला नाव दिलं होतं पर्स्पेक्टिव्ह पॉइंट आणि हा आहे तुमच्या पूर्ण फोटोग्राफच्या एक्स वाय ॲक्सिसला करस्पॉन्डिंग सेंट्रल पॉईंट इज नोन ॲज युअर प्रिन्सिपल पॉईंट तर इथे जर गोष्ट केली फोकल लेनची तर या पर्स्पेक्टिव्ह पॉइंट पासून जे अंतर आहे फोटो प्लेनचं ठीक आहे हे अंतर इज नोन ॲज फोकल लेंथ आणि फ्लाईंग हाईट कधी म्हणायचं फ्लाइंग हाईट म्हणतो आपण बिलकुल जिथून तुमचं विमान जात आहे त्या हाइट पासून तुमचं ग्राउंड पर्यंतचं अंतर इज नोन ॲज युअर फ्लाइंग हाईट मग आता हे जर लो ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये बरेचसे पॅटर पॅरामीटर बघितले तर काही पॅरामीटर आपण सांगितले होते कुठले काही पॅरामीटर म्हणजे पी पीच्या नंतर काय होतं एन त्याच्यानंतर काय होतं आय हे hey, तिन्ही काय होते तिन्ही एका लाईनमध्ये अलाईन झाले त्यामुळे जा हे दिसत नाही म्हणून इथं फक्त हो। एक कॅप स्मॉल पी एन कॅपिटल पीस फक्त आपण सांगू ठीक आहे बाकी एफ आणि एच तर तुम्हाला कळलेलं आहे बिलकुल ठीक आहे द ऑप्टिक ऍक्सिस कोइन्साइड विथ ऑप्टिक ऍक्सिस सोबत कोण आहे व्हर्टिकल लाईन पण आहे आणि त्याच्यासोबत बिलकुल परस्पेक्टिव्ह सेंटर पण आहे तीन गोष्टी एकत्र आहेत त्यामुळे तिन्ही लाईन एकाच लाईनवर ओव्हरलॅप झालेल्या आहे बिलकुल ॲज अ रिझल्ट द प्रिन्सिपल पॉईंट पी नादिर पॉइंट एन अँड आयसो सेंटर पॉईंट आय को इन साईड म्हणजे तिघिघ एका लाईनवर आलेले ला आहेत हे, हे कधी होते कोणासोबत होते लक्षात ठेवायचं आहे व्हर्टिकल फोटोग्राफीच्या कंडिशनमध्येच हे होऊ शकते ठीक आहे इथे क्लिअर दिसत आहे सेंट्रल पॉईंट इज नोन ॲज परस्पेक्टिव्ह पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल सगळ्यात सगळं ठीक आहे इथे काय राहतं इथे राहतं फोटो प्लेन हा कुला राहतो हा राहतो ग्राउंड प्लेन बिलकुल ठीक आहे हे फोटो प्रिंटचे सांगितले हे होतं जिओमेट्री मग जिओमेट्री आता जर समजा तुम्ही लो ऑब्लिक आणि व्हर्टिकलची जर बघितली तर समजा जिओमेट्री याच्या व्यतिरिक्त अजून दोन गोष्टीची असते त्याच्यापैकी एकच एक 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 गोष्ट कॉमन घेऊन घ्यायची आहे जिओमेट्री स्टिरिओपियरची जेव्हा तुम्ही स्टीरिओ दोन दोन गोष्टी जेव्हा तुम्ही पेअर मध्ये घेता व्हर्टिकल फोटोग्राफ साठी तेव्हा काय काय होतं जरा बघू बघा समोर जात असताना म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनने जेव्हा तुम्ही प्लेन चालवता हो अशा वेळेस ज्या तुम्ही फोटोग्राफ करतात अशा वेळेस फोटोग्राफी तुम्ही बघितली ती फोटोग्राफी होती कॉन्वर्जन फोटोग्राफी ठीक आहे या फोटोग्राफीमध्ये जर समजा तुम्ही एक प्रिन्सिपल पॉईंट आणि दुसरा प्रिन्सिपल पॉईंट जर तुम्ही बघितला असेल ठीक आहे प्रिन्सिपल पॉईंट ना की परस्पेटिव्ह पॉईंट या दोन प्रिन्सिपल पॉईंटच्या मधातलं दिस रिजन इज नोन ॲज ओव्हरलॅप रिजन कॉमन रिजन आहे ना आणि ओवरलॅप किती असतो तर हा ओव्हरलॅप इज सिक्स्टी पर्सेंट तर दिस सिक्स्टी पर्सेंट ओव्हरलॅप ला जो असतो जो जमिनीवर होतो त्याला म्हणतात फोटो बेस ठीक आहे धिस डिस्टन्स ऑफ फोटो इज नोन ॲज बेस आणि जे कॅमेरा दोन वेगवेगळ्या सेशन्स असं समजा की इथून एकदा फोटो काढला समोर झाल्यानंतर इथून फोटो काढला आता हवेमध्ये दोन कॅमेऱ्यांच्या मधातला डिस्टन्स आता हवेत एका ठिकाणी होता मग अजून थोडं समोर गेल्यानंतर ते तर हवेतला जे डिस्टन्स आहे याला म्हणतात एअर बेस बिलकुल मीन्स दिस डिस्टन्स इज नोन ॲज एअर बेस अँड दिस डिस्टन्स इज नोन ॲज बिलकुल फोटो बेस हे आहे म्हणून कशात असते हे स्टिरिओपेअरचे पण स्टिरिओपेअर कहाच स्टेरिओपेअर व्हर्टिकल फोटोग्राफचा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं हो लागेल मग स्टिरिओपेअरच्या व्होटी व्हर्टिकल फोटोग्राफीमध्ये समोर अजून काही गोष्टी असतात कुठले सगळ्यात महत्वाचं फिड्युशियल मार्क कुठे असतो काय मार्क असते कसं मिळतात तर ऑप्टिकलीज हे मार्क ॲक्च्युली प्रिंट होऊन जात असतात बिलकुल साध्या भाषेमध्ये तुमच्या प्रिंटवर किंवा तुमच्या इमेजवर ऑप्टिकलीज होऊन जातात हे कुठे कुठे असतात हे मार्क एकतर कॉर्नरला पण राहू शकतात कॉर्नर्सला ठीक आहे जसा इथे एक मार्क दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या एजेस आहे एजेसवरती पण हा मार्क राहू शकतो या मार्कचं काम काय या मार्कचं काम असते रेफरन्स प्रिन्सिपल पॉइंट मार्क करणे दिसला इथे बिलकुल सेंट्रल तर सेंट्रल प्रिन्सिपल पॉइंट बद्दल माहिती सांगणे फोटोग्राफर याचं काम असते फिड्युशियल मार्क्सचं बिलकुल ज्याच्यामुळे तुम्हाला प्रिन्सिपल पॉईंटची ॲक्च्युली माहिती मिळत आहे एखाद्या फो फोटोग्राफर हा प्रिन्सिपल पॉईंट तर नसतो ना, ना। फोटोग्राफ जस आता पण तुम्ही प्रिन्सिपल पॉईंट हा शब्द पण नव्हता ऐकला एक, एक फोटोग्राफर रँडमली तुम्ही काढलेला याच्यात तुम्हाला प्रिन्सिपल पॉईंट शोधा जात हा रेक्टँगुलर आहे स्क्वेअर नाही आहे होऊ शकते की रेक्टॅग्युलरमध्ये तुमचा प्रिन्सिपल पॉईंट इथे रेक्टॅग्युलरमध्ये इथे बिलकुल जिथे कुठे कसं शोधायचं दोन फिड्युशियल मार्क्स जे दोन फ्युडिशियल मार्क्स आहे बिलकुल जर समजा ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला दोन ऑपोजिट साईडच्या तर दिस सेंट्रल पॉईंट जो बिलकुल ओव्हरलॅपिंग तुम्हाला दिसतो बिलकुल फुडुशिअल मार्क्स दिस known as your principal point and principal point is nothing but your xy प्लेन मध्य सेंटर जो का दिस इज नोन एज युअर प्रिंसिपल पॉइंट ठीक है बहुत ऑप्टिकली प्रोजेक्टेड जिओमेट्रिक फिगर हो तो ये ऑप्टिकली प्रोजेक्ट होन जाते लोकेटेड एट ईदर ऑन द फोर कॉर्नर ऑफ फोटोग्राफ और ईदर ऑन द फोर साइड ऑफ द फोटोग्राफ मे एज वर पू शकते या कॉर्नर वर पू शकते दे डिफाईन द कॉर्डिनेट्स एक्सेस म्हणजेच एक्स वाय जिओमेट्रिक सेंटर ऑफ अ सिंगल एरियल फोटोग्राफ द एक्स ऍक्सिस मोस्ट नियरली डिफाईन द डायरेक्शन ऑफ फ्लाईट म्हणजे ही जी की एक्स ऍक्सिस आहे या फोटोग्राफची ही कॉमनली कॉमनली म्हणजे आता नेमकं तुम्ही कसं होल्ड केलेलं आहे याला असं होल्ड केलेलं आहे की याला टर्न करून काय का कुठल्या प्रकार होल्ड करायला डिपेंडते पण कॉमनली एक्स ऍक्सिस इंडिकेट करते की बाबा या डायरेक्शननी तुमची एरोप्लेनची ॲक्च्युली ती डायरेक्शन आहे फ्लाईटची आणि ॲक्सिस काय इंडिकेट करते तर ॲक्सिस इंडिकेट करते बरेच वेळा फ्लाईट लाईन फ्लाईट लाईन म्हणजे फ्लाईट लाईन आणि फ्लाईट डायरेक्शन दोन शब्दामध्ये फरक आहे डायरेक्शन मीन्स इकडे लाईन म्हणजे तुम्ही स्ट्रीप बघितलं असेल बिलकुल स्ट्रीपमध्ये काय होतं वन एटी टर्न होऊन पुन्हा बिलकुल आलं लक्षात जसं प्रकारे तर हे काय झालं या पॅरल लाईन्सला म्हणतात फ्लाईट लाईन आणि याला म्हणतात फ्लाइट डायरेक्शन बिलकुल तो दोन शब्दामध्ये फरक आहे तर मी जर याचा समजा तुमचा फोटो जर कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला तर बघा इथे एक्स एक्सिस तो काय सांगताय एक्स और फ्लाइट डायरेक्शन पण व्हाय वरती वरती जात असताना ज्या लाईन्स मला मिळत आहेत त्याच्यावर काय इंडिकेट होत आहे त्या व्हाय ॲक्सिसवर मिळत आहे बिलकुल कम्प्लिटली जर तुम्ही जर शांततेने बघितलं तर तिथे फ्लाईट लाईन ठीक आहे तर होऊ शकते की तुम्हाला फिल इन द ब्लँक्स एमसीक्यूज मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकेल की एक्स ऍक्सिसवर काय इंडिकेट होते आणि वाय ॲक्सिवर काय इंडिकेट होते किंवा मध्ये मुद्दा म्हणून विचारतात मध्ये पण तुम्हाला विचारू शकतात की बाबा फिडिशियल मार्क नंतर एक्स ऍक्सिस किंवा वाय वर एखाद्या एरियल फोटोग्राफ काय इंडिकेट करते तर एक्स वर इंडिकेट करते फ्लाईटची डायरेक्शन फक्त पण व्हाय वर इंडिकेट करते तुमच्या फ्लाईटची फ्लाइट लाईन फ्लाइट फक्त ठीक आहे तर दोन गोष्टींमध्ये फरक आहे द इंटरसेक्शन ऑफ फ्युडिशियल मार्क रिप्रेझेंट्स प्रिन्सिपल पॉईंट बरं सांगितलं जिथे कुठे तुमचे फिडिशल मार्क्स फेड्युशियल मार्कच काम काय यूज काय जर तुम्ही इंटरसेट करण्याचा अपोजिट फेडिशियल मार्क इंटरसेट करण्याचा प्रयत्न केला तर दिस इंटरसेक्शन घ्यूज यू प्रिन्सिपल पॉईंट आणि प्रिन्सिपल पॉईंट काय असते ते आपण बघितलं याच्या अगोदर ठीक आहे पुन्हा पुन्हा आपण त्यात टाईम नाही घेऊ नेक्स्ट स्केल स्केल, स्केल तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे स्केल काय राहतं बिलकुल हा सगळा प्रकार बघून घेऊया एकदा ठीक आहे तर स्केल साध्या भाषेमध्ये एक तर कुठे कसं बघायचं कुठे कसं बघायचं मीन्स किती लार्ज किती स्मॉल तुम्हें एोटो बगत है त्याला तुम्ही स्केल म्हणता लार्ज स्केल स्मॉल स्केल मीडियम स्केल वेरी स्मॉल स्केल हे शब्द आपण बघितले होते त्याच्यापैकी मग स्केल स्के काय का राहते कसे काढायचे असते द रेशो रेशो म्हणजे रेशो नीमी दोन गोष्टी असतो एका गोष्टीचा कधी रेशो नो तो। ठीक आहे रेशो ऑफ डिस्टन्स ऑन फोटोग्राफ तो हो समा तुम हा फोटो आहे तर तो माझ्याकडे एक पॉइंट हा दुसरा पॉइंट आहे या दोन पॉइंट मदल मैं डिस्टन्स घिस्टन्स ऑन फोटोग्राफ टू डिस्टन्स ऑफ करस्पॉन्डिंग टू द ग्राउंड मग हा फोटो मी ज्या एरियाचा ग्राउंडचा घेतलाय या दोन सेम पॉईंट समजा इथे एक समजा एक बिल्डिंग आहे इथे एक बिल्डिंग आहे या दोन बिल्डिंगमधलं जे आहे मी कोणाला पण कळते अठरा बाय अठरा चोवीस बाय चोवीसचा जर फोटोग्राफ असत तर मेजरमेंट हे सेंटीमीटरमध्येच राहणार आहे ग्राउंडवर हे मीटर किंवा किलोमीटरमध्ये राहणार आहे तर दोन बिल्डिंगमधलं अंतर फोटोग्राफरवर एकदा मोजायचा आणि दोन बिल्डिंगमधलं अंतर एकदा ग्राउंडवर मोजायचा आहे तर एकदा फोटोवरचं डिस्टन्स आणि ग्राउंडवरचं डिस्टन्स हे आहे याला कॅल्क्युलेट करणं मिळालेली डिजिट किंवा व्हॅल्यू याला म्हणतात स्केल ऑफ फोटोग्राफ ठीक आहे कळलं फोटो स्केल मे बी प्रेझेंटेड ॲज युनिट इक्विव्हॅलेंट युनिट इक्वि शब्द महत्वाचा युनिट इक्विव्हॅलेंट फॉर एक्झाम्पल मी जर किंवा याच्या अगोदर आपण स्केलमध्ये बघितलं तर वन इज टू फिफ्टी थाउजंड किंवा मी तर फाईव्ह थाउजंडच असले याचं मिनिंग आहे युनिट जे आहे ते इक्वी व्हॅलेंट म्हणजे इक्वल याचं मिनिंग आहे की जर मी मॅपवर जर याला एक सेंटीमीटर जर मोजलं तर याचा मिनिम आहे इक्वेलंट म्हणजे ग्राउंडवर पण ते पन्नास हजार हे युनिट काय सेंटीमीटर इथलं युनिट काय इक्वेलंट सेमच युनिट द्यायचं आहे म्हणजे दोन बिल्डिंगमधलं ग्राउंडवर फोटोवर जर मी स्केल ठेवून जर अंतर मोजलं जर ते एक सेंटीमीटर भर मोरत असेल सेंटीमीटर हा सेंटीमीटर युनिट ग्राउंडवर पण सेंटीमीटरच ठेवायचं आहे बिलकुल तर एक सेंटीमीटर वन इस टू फिफ्टी थाउजंड शब्दाचं मिनिंग आहे फाईव्ह थाउजंड घेतो एक सेंटीमीटर फोटोवर मोजणं म्हणजेच पाच हजार सेंटीमीटर ग्राउंडवर एक मीटर फोटोवर मोजणं म्हणजेच पाच हजार मीटर ग्राउंडवर एक मिलीमीटर फोटोवर मोजणं म्हणजेच पाच हजार मिलीमीटर ग्राउंडवर इट इज नोन ॲज युनिट इक्वीव्हॅलेंट इक्वीव्हॅलेंट काय आहे युनिट इक्विव्हॅलेंट आहे बरेच जण फक्त सेंटेन्स वाचून सोडून देतात ठीक आहे तर शब्द तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही बरेच वेळा त्याच्यामुळे कन्फ्युजन होते इक्विव्हॅलेंट काय आहे इक्विुनिट्स इक्विवेलेंट आहे जर सेंटीमीटर असेल तर इट शुड बी सेंटीमीटर जर मिलीमीटर असेल तर इट शुड बी इन युअर मिलीमीटर ठीक आहे नेहमी इक्विलंट हे युनिट ठेवा याच्यामध्ये दुसरी गोष्ट युनिट इन फ्रॅक्शन्स हो वन इज टू ह्याच्यामध्ये लेस डायमेन्शनलेस अँड डायमेन्शनलेस रेशो फोटो स्केल इज शोन अ वेअर वन युनिट ऑफ फोटोग्राफ रिप्रेझेंट अ स्पेसिफिक नंबर ऑफ सेम युनिट ऑफ ग्राउंड बिलकुल फोटो स्केल काय इंडिकेट करते है। फोटो एक फोटो आहे आप आपल्याकडे आणि फोटोवरची जी स्केल आहे समजा इथे वन इज टू काहीतरी स्केल दिलेली आहे काय इंडिकेट करते ही इंडिकेट करते एक युनिट एक युनिट म्हणजे हे बघा इथे दिलेलं आहे दोन गोष्टी मी याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी वन इज टू फाईव्ह थाउजंड हा झाला एक पार्ट हा झाला दुसरा पार्ट हा पार्ट इंडिकेट करतो फोटोवरचं डिस्टन्स आणि हा पार्ट इंडिकेट करतो ग्राउंडवरचं डिस्टन्स ठीक आहे याला म्हणतात स्केल ऑफ फोटोग्राफ पूर्ण कंबाईन याला बिलकुल फॉर एक्झाम्पल घेतलाय फोटो ऑफ स्केल इज वन इज टू फिफ्टीन हंड्रेड पंधरा हजार मीन्स जर एक मिलीमीटर युनिट फोटोवर जर घेतला फोटो तर ग्राउंडवर पण किती राहील इट रिप्रेझेंट फिफ्टीन हंड्रेड मिलीमीटर सॉरी फिफ्टीन थाउजंड सॉरी माय मिस्टेक फिफ्टीन थाउजंड मिलीमीटर और फिफ्टीन मीटर युनिट ऑन ग्राउंड बिलकुल तर जेवढं युनिट तुम्ही फोटोवर घ्यायचा तेवढंच युनिट तुम्हाला ग्राउंडवर घ्यायचं आहे दिस इज नोन ॲज स्केल ऑफ फोटोग्राफ मग स्केल ऑफ फोटोग्राफ फोटो अजून पुढे जाऊन समोर दोन प्रकारे आपल्याला झालेली आहे कुठले कुठले एक होतं लार्ज स्केल फोटोग्राफ आणि दुसरी होती स्मॉल स्केल फोटोग्राफ आता बरेच वेळा सी क्यूज किंवा फिलिन ब्लँक्समध्ये विचारतात की लार्ज स्केल फोटोग्राफ आणि स्मॉल स्केल फोटोग्राफमध्ये डिफरन्स काय आहे तर लक्षात ठेवायचं स्केल जेवढी मोठी स्केल जेवढी मोठी राहीन बिलकुल तेवढा समजून जायचं की एरिया जो ग्राउंडवरचा तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बिलकुल तो कमी राहील असं समजा की तुम्ही झूम इन केलेला आहे साध्या भाषेमध्ये लार्ज स्केललाच मी असं म्हणतो की झूम इन आणि स्मॉल स्केलला काय म्हणायचं ठीक आहे स्मॉल स्केलला म्हणायचं बिलकुल झूम आउट आता तुम्हाला कळलं सर जेव्हा तुम्ही एखाद्या मॅपवर झूम इन किंवा झूम आऊट करता त्यावेळेस जेवढा एरिया जास्त दिसणे एरिया कमी दिसणे ठीक आहे बघा इथे टू टाईप आहे स्केलचे फोटो स्केलचे एक कुठला बिलकुल एकाचं नाव आहे लार्ज स्केल दुसऱ्याचं नाव आहे स्मॉल स्केल लार्ज स्केलमध्ये काय मीन्स ऑफ लार्जर ग्राउंड फीचर अँड मोर डिटेल इन साईज ग्राउंड फीचर लार्ज दिसेल एखादा पहाड वगैरे स्मॉल स्केल म्हणजे पहाड स्मॉल दिसेल बिलकुल स्मॉल ग्राउंड फीचर आता साधी भाषा आहे तुम्हाला एखाद्या तुमच्या जो काही एक समजा एक फाईव्ह इंचचा जो काही तुमच्या स्मार्टफोन आहे याच्यामध्ये एखादी बिल्डिंग मोठी दिसत आहे आणि त्याच फाईव्ह इंचच्या स्मार्टफोनमध्ये छोट्या छोट्या बिल्डिंग तुम्ही तुम्ही झूम आउट करून टाकला आहे बिलकुल याचं मिनिंग काय आहे याच्या याचं मिनिंग आहे की तुम्हाला खूप जास्त एरिया दिसतो आहे पण फीचर छोटे छोटे दिसत आहे याच्यामध्ये एरिया काय झाला एरिया कमी झाला बघा इथं एरिया कमी झाला या कंडिशनमध्ये या कंडिशनमध्ये एरिया वाढलाय आजूबाजूचा बिलकुल तर हेच विचारतात एरिया जास्त कोणत्या टाईपच्या स्केलमध्ये दिसते एरिया लार्ज स्केलमध्ये जास्त दिसतो बिलकुल ठीक आहे ठीक आहे सॉरी एरिया जो जास्त दिसतो तो स्मॉल स्केलमध्ये दिसतो आणि कमी एरिया कशा दिसेल तर लार्ज स्केलमध्ये यालाच तुम्ही झूम इन किंवा झूम आउटने पण ओळखू शकता किंवा लक्षात ठेवू शकता समोर बघूया बिलकुल ठीक आहे आता रिलीफ रिलीफ डिस्प्लेसमेंट रिलीफ डिस्प्लेसमेंट पण तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे रिलीफ म्हणजे काय रिलीफ मीन्स हायर अल्टिट्यूड आणि लोअर अल्टिट्यूडमधला डिफरन्स इज नोन ॲज रिलीफ म्हणजे समजा तुम्ही एखाद्या पहाडावर उभे आहात आणि त्या पहाडाच्या बाजूचा एरिया इज लो लाईंग एरिया गड्ड्यावर का ठीक आहे तर मधातून एक लाईन घेतो दिस इज स्टँडर्ड लाईन हायएस्ट एलिवेशन उंची हायेस्ट एलिव्हेशन पॉईंट आणि लोएस्ट एलिव्हेशन पॉईंट या दोघांमधला डिफरन्स डिफरन्स म्हणजे मायनस ठीक आहे समजा एक्झाम्पलमधून हायेस्ट एलिवेशन पॉईंट जर माझ्याकडे दहा आहे लोएस्ट एलिवेशन पॉईंट जर माझ्याकडे दोन आहे तर आन्सर किती झालं आठ आठ काय आठ इज एट इज नथिंग बट रिलीफ ऑफ दिस पर्टिक्युलर एरिया जर तुम्हाला विचारलं की अर्थची रिलीफ कशी काढायची तर अर्थची रिलीफ कशी काढायची तुमच्याकडे असते मेन सी लेवल समुद्र सपाटीची जी, जी काही तुमचं फ्लॅट सर्फेस आहे पाण्याचा याच्यावर हायेस्ट अल्टिट्यूड माउंट एवरेस्ट किती आहे आठ हजार आठशे छप्पन किंवा आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस डिपेस पोर्शन मरियाना ट्रेंज किती आहे अकरा किलोमीटर अकरा पॉईंट समथिंग मीटर आहे बिलकुल तर हायेस्ट एलिवेशन अँड लोएस्ट एलिव्हेशनमधला डिफरन्स इज नोन ॲज रिलीफ ऑफ अर्थ कारण हे पृथ्वीवरच्या दोन वेगवेगळे मोठे बिलकुल फीचर्स आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये रिलीफ डिस्प्लेस ही जी रिलीफ आहे ही जी उंची आहे ही डिस्प्ले एका जागेने ही डिस्प्ले डिस्प्ले सुरु म्हणजे साईडनी सरकत आहे आता साईडनी सरकत जाय म्हणजे दोन वेळा रिलीफ मोजा लागेल ठीक आहे मग आता कन्सेप्ट काय जरा बघून घेऊ याच्यामध्ये रिलीफ डिस्प्लेसमेंट इज द शिफ्ट नावाचा डिस्प्लेसमेंट आहे म्हणून शिफ्ट येणार आहे शिफ्ट इन अन ऑब्जेक्ट्स इमेज म्हणजे इथे जर असेल तर शिफ्ट झाले बिलकुल इमेज बघा इथे रिलीफ हाईट बघा इथे शिफ्ट करून दाखवली तुम्हाला बिलकुल असं काही दिसणार आहे बिलकुल याला म्हटलेलं आहे रिलीफ डिस्प्लेसमेंट साध्या भाषेमध्ये रिलीफ डिस्प्लेसमेंट इज द शिफ्ट इन एन ऑब्जेक्ट इमेज ऑब्जेक्ट इमेज पोजिशन कॉज बाय इट्स एलिव्हेशन तर हो त्याच्या उंचीमुळे हे सगळं काही होते अ व्हर्टिकल ऑब्जेक्ट सच्याच काय असते एखादं बिल्डिंग किंवा एखादा झाड व्हर्टिकल विल अपियर टू बी लाईंग अलँग अ लाईन रॅडियल टू द इमेज नादिर पॉईंट आता नादिर पॉईंट वेगळं सांगायची गरज नाही माहिती आहे तुम्हाला ऑब्झर्वरच्या स्ट्रेट डाऊनवर्ड व्हर्टिकल जो पॉईंट असतो दिस इज नोन ॲज युअर नादिर पॉईंट दिस डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज रिलीफ डिस्प्लेसमेंट जसं कळलं पुन्हा एकदा बघू बिलकुल ठीक आहे व्हर्टिकल ऑब्जेक्ट व्हर्टिकल एक गोष्ट होती एखादी बिल्डिंग पकडा किंवा एखादं झाड पकडा ठीक है बिल्डिंग किंवा झाड त्यांनी एक्झाम्पल आहे अपियर टू बी लाइंग अलोंग अ लाईन रेडियल टू द इमेज ऑफ नादिअर पॉईंट नादिअर पॉईंटला थोडसा रेडियल रेडियल म्हणजे थोडसा तिरपत दिसत असेल तर त्याला म्हणतात रिलीफ डिस्प्लेसमेंट दिस इफेक्ट ऑफ रिलीफ डज नॉट ओनली कॉज चेंज इन स्केल म्हणजे याच्यामुळे स्केल तर चेंज होणारच आहे जो जी ओरिजिनल तुमची फोटोग्राफी स्केल असायला पाहिजे होती तिथेही राहणार आहे बट कॅन ऑल्सो कन्सिडर टू बी कंपोनंट ऑफ इमेज डिस्प्लेसमेंट तो हो तर जे इमेजचे जे कंपोनंट्स असतात म्हणजे पार्ट्स असतात ते पण बिलकुल याने चेंज करून टाकलेले आहेत बिलकुल तर इथे आहे साधी भाषा आहे इथे तुम्हाला दोन गोष्टी दिसत आहे एखादी बिल्डिंग आहे सपोज जे आपण म्हटलं होतं या, हो या बिल्डिंगमध्ये काय एक टी आहे टी काय या समजा या बिल्डिंगचा माझ्याकडे ही समजा बिल्डिंग आहे या बिल्डिंगचा टॉप काय टी है टॉप बॉटम का बॉटम इज बी है बिल्कुल ठीक है सपोज पॉइंट टी इज द टॉप ऑफ ए बिल्डिंग एंड पॉइंट बी इज एंड बॉटम ऑफ द बिल्डिंग आता बो फोटो का फोटोग्राफ का है इधर तुम्हारे हाइट महत हाईट एच क्या बिल्कुल हाइट वगैरह सभी शब्द महत् है ठीक है आता जे रिलीफ डिस्प्लेसमेंट शब्द है तो रिलीफ डिस्प्लेसमेंट क्या लाइन ल रिलफ डिस्प्लेसमेंट मना लाइनला मनाया कैसा दिस इज युर प्लम्ब लाइन कैशा मनाया प्रत्येक लाइन च मिनिंग एक एक बीजेल जे लोग नवन आता जॉइन लेट बिल्कुल स्टार्टिंग पास वीडियो बनू गया आता टी माहित आहे बिल्डिंगचा टॉप इज टी बिल्डिंगचा बॉटम इज बी हे ते आहे टी अँड बी सिंपल ऑन मॅप बोथ पॉइंट हॅव आयडेंटिकल एक्स वाय कॉर्डिनेट्स म्हणजे याला पण एक्स वाय कॉर्डिनेट्स आहे याला पण एक्स वाय कॉर्डिनेट्स आहे बिलकुल आहे हवेअर ऑन द फोटोग्राफ दे आर इमेज ॲट डिफरंट पोझिशन का कारण एरर रिलीफमध्ये आहे ना रिलीफमध्ये काय होते इमेजमध्ये बघा ही लाईन आणि ही लाईन गेल्या ना दोन वेगवेगळे इमेजमध्ये थोडेसे वेगळे डिस्प्लेस होतात वेगळे म्हणजे काय वेगळे म्हणजेच टीलाच इथे या पॉईंट हा पॉईंट कुठं आहे याला म्हणतात टी मग या पॉईंटला काय म्हणू आपण याला म्हणू टी डॅश हा पॉईंट जो होता बी हा जर थोडासा अजून डिस्प्लेस झाल्याचा हो प्रयत्न झाला असा जर तुम्हाला दिसत आहे तर त्याला तुम्ही काय म्हणसान त्याला तुम्ही म्हणसान बी डॅश ठीक आहे धिस डिस्टन्स डी बिटवीन द टू फोटो पॉईंट इज कॉल्ड रिलीफ डिस्प्लेसमेंट आता या दोन फोटो पॉईंट हा एक फोटो पॉईंटची लाईन हे एक फोटो पॉईंटची लाईन या दोन फोटो पॉईंटच्या मधातलं डिस्टन्सलाच म्हणण्यात आलेलं आहे रिलीफ डिस्प्लेसमेंट ज्याला इंडिकेट करतात स्मॉल डीने कॉज बाय द एलिवेशन डिफरन्स डिफरन्स इन हाईट इज नोन ॲज स्मॉल डेल्टा एच बिटवीन टी अँड डेल सॉरी हा दिस इज युअर डेल्टा एच हाला डिफ़रेंस, ठीक है जे डिफरस है जो स्मॉल डी दिखो है दिस स्मॉल डी इज नोन एज युअर एक्चुअली द डिस्टन्स डी बिट्वीन द टू फोटो पॉइंट ऑफ पॉइंट इज नोन एज युअर रिलीफ डिस्प्लेसमेंट ठीक है आता एरियल फोटोग्राफीचे युरस युझेस कुठे कुठे आहे बिलकुल तो हो बऱ्याच ठिकाणी आहे टोपोग्राफी फोटो तुम्ही बघितलं तर टोपो शिट्समध्ये टोपोग्राफी मॅपिंगसाठी आहे लार्ज स्केल मॅपिंगसाठी आहे हायड्रो जिओग्राफिकल किंवा हायड्रोग्राफिक मॅपसाठी वापरू शकता साईट किंवा लँड यूज मॅपसाठी वापरू शकता अर्बन प्लॅनिंग कॅडॅस्ट्रल किंवा थिमॅटिक मॅपिंगसाठी तुम्ही वापरू शकता ठीक आहे यात जास्त बेसिकमध्ये आता जाऊ आपण बिलकुल आता बरेच आहेत इनिशियल थोडंसं बेसिकच पाहू जास्त नाही हो की व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ्स तुम्ही नेमकं एक तर फोटोग्रामेट्रीसाठी नाही तर फोटो, ना फोटो इंटरप्रिटेशनसाठी तुम्ही वापरू शकता एक क्विक सांगतो फोटोग्रामेट्री काय म्हणतात फोटोग्रामेट्री एक प्रकारचं सायन्स आहे एक प्रकारची ब्रांच आहे रिमोट सेन्सिंगची ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वे करू शकता किंवा मॅपिंग करू शकता विथ द हेल्प ऑफ एरियल फोटोग्राफ सायन्स आहे इट इज ऑल्सो युज बाय ड्रॉइंग द कंट्रो मॅप अँड द रोड स्कीम्स पण फोटो इंटरप्रिटेशन कशाला म्हणतात याच्यात तुम्ही काय केलं यात तुम्ही मॅप्स केले किंवा याच्यामध्ये तुम्ही सर्वे केले बिलकुल हा शब्द लक्षात ठेवा मॅपिंग अँड सर्व्हिंग हा शब्द मग फोटो इंटरप्रिट करणे ग्रामेट्री आणि इंटरप्रिटेशनमध्ये फरक काय ऑन द अदर हँड इन द स्टडी ऑफ कॅरेक्टर ऑफ द ग्राउंड सरफेस यूजिंग द एरियल फोटोग्राफ इथं तुम्ही फक्त मॅप केलं आहे वर तुम्ही फोटो काढला फोटोचे मॅप्स तयार केले वे वेगवेगळे थिमॅटिक मॅप नॉर्मल मॅप तयार केले असं जर तुम्ही काही जर काम करताय दिस इज नोन ॲज युअर फोटोग्रामेट्री पण तुम्ही जमिनीवरच्या म्हणजे ग्राउंडवरच्या एखाद्या रॉक टाईप आहे व्हॅलीज आहे किंवा माउंट्स आहे हिल्स आहे लॉक्स आहे केवस आहे कोव्ज आहे ह्याच्याबद्दल जर तुम्ही जर काही स्टडी करताय तर दिस इज नोन ॲज युअर फोटो इंटरप्रिटेशन तुम्ही फोटो काय करता तिथले ते ग्राउंडवरचे फीचर्स तुम्ही इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करताय याच्यामध्ये ऑन द अदर हँड द स्टडी ऑफ द कॅरेक्टर ऑफ द ग्राउंड सर्फेस युझिंग द एरियल फोटोग्राफ इट हॅज बिन वाईडली अप्लाइड टू द मेनी ब्रांचेस ऑफ सायन्स इंजिनिअरिंग इन्क्लूड जिओलॉजी सिविल इंजिनिअरिंग पेडॉलॉजी पेडॉलॉजी म्हणजे सॉईल सायन्स हायड्रोलॉजी मिलिटरी सायन्स असे भरपूर आहेत बिलकुल असे भरपूर वाईड अप्लिकेशन्स आहेत ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन असते ती असते तुमच्या फोटोग्राफर कुठले कुठले असते लाईक फिड्युशियल मार्क बद्दल असते हा बघा इथे फिड्युशिल मार्क दिलं जाते फोटोग्राफच्या साईडने असते सिरियल नंबर फिल्म फोकल लेंथ कॅमेरा नंबर क्लॉक डेट पण दिलेली असते स्पिरिट लेवल हे कुठं असते तुमचा फोटोग्राफ जो तुम्ही फोटो करता काढता ना या फोटोग्राफीज जो तुम्ही स्टडी करणार आहात बिलकुल स्टेस्को स्ट्यून त्याच्या बाजूला एवढ्या सगळ्या बिलकुल गोष्टी जवळपास अठरा पॅरामीटर्स तुम्हाला इथे दिसतात बिलकुल एवढे फार अठरा डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स बिलकुल तुम्हाला त्या फोटोग्राफची माहिती बिलकुल देते त्याच्यामुळे बिलकुल ठीक आहे याचे काय लिमिटेशन्स आहे का हो बिलकुल आहे एरियल फोटोग्राफीचे स्केल त्याची युनिफॉर्म बिलकुल राहत नाही मायनर स्ट्रक्चर फीचर्स जसे की फोल्ड जॉईंट फ्रॅक्चर लिनेशन फोलिएशन तुम्ही एरियल फोटोग्राफीवरून स्टडी करू शकत नाही बिलकुल काही काही केसेसची जर तुम्ही जर गोष्टी केली तर रॉक आयडेंटिफाई काय करण्यात बिलकुल थूप जास्त बिलकुल कठीण आहे बिलकुल हे सगळं काही ठीक आहे याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या लाईट कंडिशन डे टाईम नाईट टाईम इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याच्या कंडिशन्स असतात म्हणजे याच्या पण काही ना काही ड्रॉबॅक्स आणि लिमिटेशन्स आहेत तर हा कम्प्लीट जो पार्ट होता हा होता एरियल फोटोग्राफी इट्स टाईप आणि याची जिओमेट्री ठीक आहे तर इथे आता आपण थांबून जाऊया